थांबू शकतो, जायचं ठीक आहे. मला असं वाटतं सगळ्यांचा आवाज वगैरे व्यवस्थित येतोय, तर तू तुझ्या कामासाठी जाऊ शक. हां, तुला थांबायचं असेल तर तुझी इच्छा, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. नाही ठीक आहे हां, सर. तर सगळ्यात पहिलं लेक्चर स्टार्ट करण्याच्या अगोदर आदित्य पटकन क्लेरिफिकेशन द्यायचं, असाइनमेंट का नाही केलं तू? नाही मला एसटीएस वरती कोड पण दाखवला, नाही तू मला स्क्रीनशॉट सॉरी पाठव, मॅम, मॅम नाही नाही मॅडम, माझं असाइनमेंट स्क्रीनशॉट झालेले आहेत, मी टाकतो 1-2 मिनटं फक्त, माझ्या मग दो लक्षातच नाही, नेमकं मी नगरला गेलो नाही, असं विसरायचं नाही, हा विसरायचं नाही अजिबात. असाइनमेंटच्या बाबतीत तर. मॅम हलगर्जीपणा चालणार सॉरी नाही. मॅम, ते काय झालं, माझ्या भावाचं लग्न आहे नाही का, आज हळद आहे नेमकी, पण थोड्या वेळ मी 1-6 पर्यंत थांबतो, नंतर मी लेट अच्छा, आहे. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. पण इथून हां तुम्ही मी टाकतो हे असाइनमेंट 1-5 मिनटं फक्त, बघा, असाइनमेंट झालंय तुम्ही, माझं असाइनमेंट नाही करून. नाही असाइनमेंट तुम्ही माझ्यासाठी टाकताय हे कधीच कन्सिडर करू नका, ते तुमच्यासाठी टाकताय, तुम्ही करताय, मला काय फरक यस पडणार आहे मॅम, तू असाइनमेंट टाकली किंवा नाही टाकली. माझं काम आहे की असाइनमेंट टाका, ते त्यांनी तुम्ही जितकी प्रॅक्टिस करसान ना तेवढं तुमचा फायदा आहे, ठीक आहे. ते क्यूब एकदम पटकन मला, प्रणव तू बोल आज जरा थोडंसं पटकन मला क्यूब रिस्पॉन्स कर. आपण मागच्या वेळेस कोणते कोणते टॉपिक कव्हर केलते, म्हणजे आपल्याला कंटिन्यू करायला. हॅलो प्रणव, हॅलो मॅम, हाँ टॉपिक कोणते कोणते कव्हर केलते आपण, तुला काय काय आठवते मागच्या सेशन मधलं, तेवढं मॅम आठव, जेवढं आपण आठवते तेवढं सांग. सी वर्स एससीपीपी, ते जावा वर्स एससीपीपी पाहिलं होतं. अजून आपण ते पब्लिक स्टॅटिक व्हॉइड, त्याचा ते बरोबर, पाहिला होता. अजून त्याच्यानंतर क्लास ऑब्जेक्ट, अजून काय पाहिलं होतं? कंपाइलरचे टाइप, बरोबर, अजून काय पाहिलं होतं आदित्य? अजून व्हेरिएबलचे, नाही व्हेरिएबल, जावाची हिस्ट्री, हाँ जावाची, जावाचं नाव कसं हाँ पडलं, हाँ इंटरप्रिटर, कंपाइलर. हम्म, मॅम व्हेरिएबलचे टाइप नाही झालेले बरं का? नाही 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 आज घेणार आहे, ते तो इम्पॉर्टंट आहे, आज घेणार नाही आहेत फक्त आपल्याला ते. सांगितले होते का कोणते कोणते टाइप येऊन. टाईप आहे ते सांगितले, नाही नाही ते डिटेल मध्ये बघायचे आपल्याला. तर योगिता आणि निकी आज नवीन आहे इथे, तर पटकन प्रत्येकाने एक एक डिफरन्स पटपट सांगायचा मला. प्रतीकने एक डिफरन्स सांगायचा, प्रणवनी आणि आदित्यने. सी पी पी प्लस जावा व्हर्सेस जावा, चला पटपट सांगा मला डिफरन्स जो आठवतोय तो. डिफरन्शिएट बिटवीन सी प्लस प्लस अँड जावा. मॅम सी प्लस प्लस एक्सेप्ट मल्टिपल इनहेरिटन्स कन्सेप्ट, अँड इन जावा मल्टिपल इनहेरिटन्स कन्सेप्ट चेंज इन टू इंटरफेस कन्सेप्ट. ओके गुड, प्रणव मॅम सी प्लस प्लस इज नॉट प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज, आणि जावा प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. व्हेरी गुड. आदित्य मॅम सीपीपी इज ए प्लॅटफॉर्म डिपेंडंट, आणि जावा इज ए प्लॅटफॉर्म, प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. व्हेरी गुड. प्रतीक चल इंडिपेंडंट कंटिन्यू, प्रतीक. मॅम सी प्लस प्लस हॅव ऑपरेटिंग ओवरलोडिंग, अँड जावा हॅज कन्स्ट्रक्टर ओवरलोडिंग. ओके व्हेरी गुड. प्रणव नेक्स्ट, सी प्लस प्लस हॅव पॉइंटर्स, अँड जावा डोंट हॅव पॉइंटर. ओके आदित्य, मॅम आपण सीपीपी मध्ये गो टू स्टेटमेंट यूज करतो, तर ते जावा मध्ये आपण गो टू स्टेटमेंट यूज नाही करू शकत. ओके ओके. तर योगिता बघा, आता आजपासून तुम्ही नवीन आहात, योगिता अँड मोनिका, तर पटकन जे यांनी जे सांगितले त्यातले कोणते पण दोन डिफरन्स सांग. मोनिका तू, एनी टू डिफरन्स मोनिका फॉर इन युअर साइड? यस यस हाँ बोलिए. हाँ एनी टू डिफरन्स सी प्लस प्लस वर्सेस जावा, कौन से भी दो डिफरेंस बताइए इट्स आप. ऑब्जेक्ट ओरिएंटेड विच वन, ऑब्जेक्ट ओरिएंटेड? और जावा ओके एंड सी प्लस प्लस, इट्स नॉट प्योर दैट ऑब्जेक्ट इज ओरिएंटेड आल्सो, बट आई डोंट बट नो. नॉट प्योर ऑब्जेक्ट ओरिएंटेड. ओके यस राइट. सेकेंड, इट्स अ वर्सटाइल, लाइक ओपन सोर्स, बोथ आर ओपन सोर्स राइट. ओके और कौन सा डिफरेंस बता सकती हो आप? मल्टीपल डिफरेंस है, हमने सिर्फ अभी प्रतीक ने दो, प्रणव ने दो और आदित्य ने दो बताए, तो आप कौन से भी दो बताए, टू डिफरेंस बताए. एक बताया आपने कि जावा इज ऑब्जेक्ट, प्योर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लैंग्वेज वर्सेस सी प्लस प्लस इज नॉट प्योर ऑब्जेक्ट ओरिएंटेड, इट्स ऑब्जेक्ट ओरिएंटेड बट नॉट प्योर, इट्स राइट. सेकेंड वन, एनी वन? ओके मोनिका, नो प्रॉब्लम, मैं सेपरेटली आपको बताऊंगी. हाँ योगिता आप बताओ, जितने आते हैं उतना बताओ योगिता. या ओके ओके. सो पॉइंटर्स आर अवेलेबल इन सी प्लस प्लस, मतलब सी प्लस प्लस मध्ये आपण पॉइंटर्स अवेलेबल आहे, आणि जावा मध्ये वी कॅनॉट क्रिएट
यूज पॉइंटर्स. बराबर. हाँ सेकंड. सी प्लस प्लस मध्ये आपण गो टू स्टेटमेंट यूज करतो, बरोबर. आणि जावा मध्ये आपण डू नॉट हॅव गो टू स्टेटमेंट. बरोबर. अजून काही सांगू शकते हो तिथं? देअर आर थ्री असे स्पेसिफायर्स इन सी प्लस प्लस, लाईक अ प्रायव्हेट, पब्लिक अँड प्रोटेक्टेड. व्हेरी गुड. अँड इन जावा हॅविंग फोर असे स्पेसिफायर, प्रायव्हेट, पब्लिक, प्रोटेक्टेड अँड डिफॉल्ट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पटकन क्विकली सांगायचं मला, प्रणव, प्रतीक किंवा आदित्य ह्या तिघांपैकी कोणी सांगितलं तरी चालेल, व्हॉट इज द कम्प्लीट मिनिंग ऑफ पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन? इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अँड स्ट्रिंग अर्क्स ऑल्सो. व्हॉट इज द मिनिंग ऑफ पब्लिक? व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्टॅटिक? व्हॉट इज द मिनिंग ऑफ वॉइड? व्हॉट इज द मिनिंग ऑफ मेन? अँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्ट्रिंग अर्क्स? का ही लाईन आपण लिहितो त्याचं पटकन मला सांगायचं. एनिवन? प्रतीक, आदित्य, आणि बघा कोणत्याही एकदम स्टँडर्डाइज लँग्वेज मध्ये किंवा काही नाही, जे तुम्हाला समजले ते सांगायचं. मी पण एकदम तसंच शिकवणार आहे तुम्हाला आजचेच कन्सेप्ट, तुम्ही पण तसं. मॅम हां कोण हॅलो. सांगतो? पब्लिक म्हणजे सगळ्यांना ऍक्सेस करता येईल. स्टॅटिक आहे, बरोबर. क्लास व्हेरिएबल टाइप, क्लासचा व्हेरिएबल टाइप आहे. म्हणजे तो काय व्हॉइड करतो? म्हणजे एक मिनिट थांब, स्टॅटिक वरती मॅम कंप्लीट तो सेंटेन्स क्लासला लावायचा. मेमरी इनिशियलाइज करतो, त्यामुळे एकदाच आपल्याला, मेमरी इनिशियलाइज हां करतो. मग JVM काय करतो? ऑब्जेक्ट होण्याची वाट बघतो का? नाही नाही हां त्याच्यामुळे स्टॅटिक. हां नेक्स्ट, व्हॉइड त्यानंतर व्हॉइड कुठल्याही प्रकारचा डाटा म्हणजे ऍक्सेप्ट करतो, टाइपकास्ट करतो, घेतला जाईल एक्सेप्ट असं करतो. सांगतो, बरोबर घेतला जाईल असं सांगतो. बरोबर. आणि त्यानंतर मेन म्हणजे मेनचं नाही सांगता यायचं. मॅम मेन स्ट्रिंग दिसतो, म्हणजे जस्ट नेम, मेन जस्ट नेम. मेन आपली एंट्री पॉइंट मेथडचं फक्त नाव आहे बदलतो. मॅम ते हां मेन. मेथडचं नाव आहे, हां आपण जिथून अच्छा एंट्री करतो म्हणून त्याला मेन दिलेलं आहे. मेन फंक्शन, एंट्री पॉइंट अच्छा फंक्शन म्हणून मेन. आणि मॅम स्ट्रिंग म्हणजे एक ऍरे आहे, त्यात कुठल्या प्रकारचा डेटा ऍक्सेप्ट केला जाईल. ओके, रिटर्न होऊन तिथं स्टोअर होतो आणि मग तो फंक्शनला पास होतो ऍज अ पॅरामीटर म्हणून. ठीक आहे. हां आदित्य तू आर्ग्युमेंट सांग ऑफ आता. ऍरे. येस येस, बरोबर. हॅलो हां प्रणव बोल. मॅम, पब्लिक एक ऍक्सेस स्पेसिफायर आहे तर, आणि स्टॅटिक इट इज अ कीवर्ड. येस. व्हॉट इज द व्हाइड यूज व्हाइड ऑफ आपण स्टॅटिक? वाय पुटिंग द स्टॅटिक कीवर्ड इन दिस लाईन? सॉरी हां का स्टॅटिक कीवर्ड आपण टाकलंय तिथं? का स्टॅटिक? वाय स्टॅटिक? वाय नॉट फायनल? वाय नॉट इन्स्टन्स? वाय नॉट लोकल? वाय स्टॅटिक? हे स्टॅटिकच हे कीवर्ड काय टाकलंय, त्याचं काही रिझन? हा प्रणव बोल. सॉरी जस्ट आता प्रतीकने आत्ताच सांगितलं ना की पब्लिक, आपण ही लाईन का लिहितो बघा. ही जर मी तुम्हाला आज भरपूर असे एक्झाम्पल पण दाखवणार, ही जर लाईन लिहिली नाही ना तुम्ही, तुमचा प्रोग्रामच रन नाही होणार. मग ही लाईन आपण का लिहितो? कंपायलर सुरुवात कुठून करतो? एक्झिक्युशनला, प्रोग्रामला कुठून करतो? एंट्री पॉइंट फंक्शन पासून. बरोबर. आणि मग एंट्री पॉइंट फंक्शन कोणतं असतं आपल्या प्रोग्राम मध्ये? जावाच्या पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग अर्क्स. इथून JVM स्टार्ट करतो बघायला कोड, आणि मग तिथून आपली सुरुवात होती प्रोग्रामचं एक्झिक्युशनचं. पण मग पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग अर्क्स ह्याचं पर्टिक्युलर मिनिंग आहे. जस्ट आत्ता प्रतीकने सांगितले आणि मागच्या लेक्चरला मी भरपूर वेळ सांगितले, तर सांग तुला जे काही समजते ते सांग. स्टॅटिक का वापरतो आपण कीवर्ड? पहिलं सांग स्टॅटिक कीवर्ड हे कोणाचं व्हेरिएबल आहे? क्लास. क्लासचं व्हेरिएबल आहे. आपण क्लासच्या नावाने त्या व्हेरिएबलला ऍक्सेस करू शकतो. बरोबर आहे. हां राईट. बरोबर. तर स्टॅटिक ज्यावेळेस JVM ही मेथड एक्झिक्यूट करतो, ठीक आहे, त्यावेळेस का आपला ऑब्जेक्ट जर असेल, तरी ऑब्जेक्ट नसेल तरी पण ह्याच्यातले आतमधले जे काही तू स्टेट एखादं मेसेज तू प्रिंट करत असेल किंवा नसेल करत किंवा एखादी मेथड एक्झिक्यूट करत असेल, त्यावेळेस बघतो का तो ऑब्जेक्ट होईपर्यंत वाट? मी तुम्हाला दोन्ही वेनी मागच्या वेळेस करून दाखवलेलं आहे, विदाउट ऑब्जेक्ट आणि विथ ऑब्जेक्ट, दोन्ही दाखवले ना आदित्य आणि प्रतीक. येस येस हॅलो मॅम. वर्डचं, हॅलो वर्डचं एक ऑब्जेक्ट करून दाखवला आणि विदाउट हो ऑब्जेक्टनी मॅम पण आपण रन केले. पण हे कशामुळे पॉसिबल होतं? बिकॉज ऑफ स्टॅटिक. ठीक आहे प्रणव, स्टॅटिक. लक्षात ठेवशील. हां आता व्हॉइडचं सांग मला. वाय व्हॉइड? मॅम व्हाईट एक रिटर्न टाइप आहे, ते काही रिटर्न करत नाही. व्हॉइड हे रिटर्न टाइप, व्हॉइडला आपली, रिटर्न टाइप आहे. हां सपोज मी इंटीजर मेन केलं. एक मिनिट. हा येस ओके ओके ठीक आहे. हां तर आपण सपोज इंटीजर मेन केलं तर तुला रिटर्न करायची गरज आहे का आदित्य? येस मॅम. रिटर्न काय रिटर्न होईल, करशील तू? रिटर्न 0, 1 या -1.
ओके ओके, बट व्हाइड मेन केलं तर काय गरज आहे का तुला रिटर्न करायची? नाही, रिटर्न करायची नाही गरज नाही, काही ते काही नाही बर, रिटर्न नाही हाँ करत. मेन हा आपलं एंट्री पॉइंट फंक्शन आहे. आणि स्ट्रिंग आर्ग्स मध्ये काय होतं, जे काही रिटर्न होतं हे ऍज अ पॅरामीटर म्हणून या मेथडला पास असतं आणि तिथं ते स्टोअर होतं. ठीक आहे, तर त्याचे आपल्याला डिटेल मध्ये जाऊन बघायचे, आर्ग्युमेंट 0, आर्ग्युमेंट 1, आर्ग्युमेंट 2. तर ओके, सो योगिता जस्ट बघा, तुमच्यासाठीच घेतीये मी, ह्या मुलांना समजलेलं आहे तर, पण हे खूप महत्वाचं आहे. तर योगिता आणि मोनिका, तर तुम्हाला काय वाटलं रे आत्ताच्या डिस्कशनवरून की व्हॉट इज द मीनिंग ऑफ पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग अर्ग्स? मोनिका आपको क्या क्या समझा, आप मुझे बताइए. ये पब्लिक, देखो आप हर एक जावा का प्रोग्राम होता है उसके अंदर आप देखती हो कि पब्लिक स्टैटिक वॉइड मेन स्ट्रिंग अर्ग्स से हमारा एंट्री पॉइंट फंक्शन स्टार्ट होता है. जो भी मेथड, जो भी ऑब्जेक्ट हम लिखते हैं, जो भी मेथड फंक्शन, हाँ मेथड को कॉल करते हैं. देखो जावा के अंदर फर्स्टली फंक्शन मीन्स से मेथड होता है. सी प्लस प्लस के अंदर हम फंक्शन बोलते हैं, जावा के अंदर हम जैसे कि मेथड्स बोलते मेन हैं. मेन फंक्शन होता है या मेन मेथड होता है, राइट. बराबर, हाँ वही हमारा एंट्री पॉइंट पब्लिक फंक्शन. मतलब वो एक्सेस स्पेसिफायर होता है, फिर स्टैटिक का कीवर्ड है, वर्ड होता है रिटर्न टाइप, और मेन मेथड होता है, बराबर, और स्ट्रिंगर जो है एरे स्ट्रिंग. अरे ऑफ स्ट्रिंग होता है एज अ पैरामीटर, वो मेथड को पास किया जाता है. लेकिन कोई पर्टिकुलर रीजन है मोनिका इस लाइन का? पब्लिक ही क्यू, वॉइड ही क्यू, स्टैटिक क्यू, मेन क्यू, स्ट्रिंग अर्क्स क्यू, तो ये बता सकती हो थोड़ा इन शॉर्ट वन लाइन में? वाई पब्लिक, वाई स्टैटिक, वाई वॉइड, मेन छोड़ दो, मेन इट्स अ एंट्री पॉइंट पब्लिक इज फंक्शन है. अ एक्सेस मॉडिफायर का पब्लिक इज एक्सेसिबल स्पेसिफाई, थ्रू आउट लाइक द प्रोजेक्ट. मतलब कहाँ से कहाँ तक, लाइक हु कैन एक्सेस, यस मैं यस वो यस, पता. मतलब व्हाई पब्लिक, हम क्यों पब्लिक लिखते हो पता है क्या, कि एक्सेसिबल थ्रू आउट द प्रोजेक्ट. मतलब अगर आप पब्लिक करते हो तो ये आपको कोई रिस्ट्रिक्शन है नहीं, ठीक है, कोई रिस्ट्रिक्शन नहीं, सब कोई भी एक्सेस कर सकता है. स्टैटिक मतलब जब कोई कंपाइलर एग्जीक्यूशन एंट्री पॉइंट स्टार्ट करता है, ठीक है, तो वो ऑब्जेक्ट होने तक वेट नहीं करता, बिकॉज ऑफ हमारा जो स्टैटिक कीवर्ड है ना, एक क्लास का वेरिएबल होता है, इसके वजह से स्टैटिक. वॉइड मतलब वो कोई भी उसके पास फंक्शन आ जाए वो ये नहीं करता, वो कास्टिंग वेरिएबल है, मतलब किसी भी कास्ट को कास्ट कर सकता है. मतलब वो कंसिडर, वॉइड को आप कंसिडर करो, इट इज अ इंटीजर, इट इज अ फ्लोट, इट इज अ लॉन्ग, इट इज अ शॉर्ट, इट इज अ डबल, कोई भी, तो आपको रिटर्न करने की जरूरत नहीं है, वो सब में कास्ट हो जाता है ऑटोमेटिकली, सब में. जैसा पोटैटो रहता है ना, हर सब्जी में मिल जाता है, वैसा वॉइड रहता है, ठीक है. और मेन इट इज अ एंट्री पॉइंट फंक्शन, इसकी वजह से मेन. और स्ट्रिंग अर्ग्स जो एरे है, जो भी रिटर्न होगा उस एरे के अंदर चला जाएगा एज अ पैरामीटर, वो मेन फंक्शन को पास किया जाएगा, इसके वजह से पब्लिक स्टैटिक वॉइड मेन. ठीक है योगिता, तुला काय समजलं, सांग बाळा पटकन. हॅलो योगिता, हाँ 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 म्हणजे आपल्याला स्टार्ट करायला. ओके ओके. हेलो, हाँ योगिता, पब्लिक, हाँ 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 पब्लिक एक एक्सेस स्पेसिफायर है, मतलब जो पब्लिक प्राइवेट प्रोटेक्टेड. बोल मोनिका, बोल योगिता. कीवर्ड्स है, मतलब पब्लिक स्टैटिक वाइड, ये आपले कीवर्ड्स है. पण हे कीवर्ड चे मीनिंग तुला काय समजलं ते सांग. हाँ, वाइड म्हणजे नो रिटर्न व्हॅल्यू. ओके, नो रिटर्न व्हॅल्यू, पब्लिक म्हणजे हे थ्रू एक्सेसिबल थ्रू कीवर्ड्स आउट आहेत, तो. हाँ, ऍक्सेस स्पेसिफायर आणि व्हॉइड म्हणजे बघा, इथं आहे, आहेत, बघा आता एक समोरच तुमच्या नो प्रोग्राम. रिटर्न व्हॅल्यू. मेन तो हाँ मेन एंट्री पॉइंट आहे आपला, बरोबर, मेन मेन. हाँ. आणि स्ट्रिंग अर्क्स काय आहे, ऍज अ पॅरामीटर म्हणून ते मेन मेथडला पास झालेलं आहे, पाच ठीक झालेलं आहे. आहे. हाँ आता मी आज ज्या कन्सेप्ट घेणार आहे, अतिशय मनापासून सगळ्यांनी समजून घ्यायच्या, कारण की मी कधीही कोणालाही विचारलं जाईन, तर तुम्हाला आज तुम्ही जर ह्या कन्सेप्ट समजून घेतल्या, तर असा एक पण प्रोजेक्ट नाही म्हणजे लेटेस्ट फ्रेमवर्क मधला, त्याचं मी लाईव्ह एक्झाम्पल पण तुम्हाला दाखवेन की तिथं आज ज्या घेतल्या त्या कन्सेप्ट यूज होत नाहीये, ठीक आहे. तर चल आपण स्टार्ट करूया. आज बघा हे दिसतात आहे का, एवढे सगळे डिफरंट पॅकेज मधले, सेम पॅकेज मधले असे मी मल्टिपल प्रोग्राम घेणार आहे. कन्सेप्च्युअली जा, म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप जाऊया, एवढे सगळे प्रोग्राम पुढच्या आठवड्यापर्यंत तुमचे एकदम तोंडपाठ इन द सेन्स, प्रोग्राम कधी पण तोंडपाठ नाही करायचा, पण तुमच्या कन्सेप्ट काही विचारले तर तुम्हाला झोपेत जरी विचारलं तरी सांगता आलं पाहिजे, ठीक आहे. तर चल आपण स्टार्ट करूया. तर मागच्या वेळेस मी प्रणवला, प्रतीकला आणि आदित्यला एक असाइनमेंट दिली होती की व्हॉट इज अ जेव्हीएम, व्हॉट इज द वर्किंग ऑफ जेव्हीएम. पण आज योगिता आणि मोनिका नवीन आहे,
त्यामुळे मी ही कन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन करते एकदम प्रॉपर की एक्झॅक्टली जेव्हीएम कसं वर्क करतं आणि आपला प्रोग्राम कसा एक्झिक्यूट होतो आणि आपल्याला आउटपुट कसं दिसतं. ठीक आहे, तर मी इथं एक हे केलेलं आहे, तर आपण डायग्राम पण आता हे आहे तुमच्या डोळ्यासमोर ठेवून ते आपल्याला सांगायची. तर त्याच्या अगोदर आपण थोडेसे फास्ट मध्ये जावाचे फीचर्स बघूया. ठीक आहे, तर सगळ्यात पहिलं फीचर्स आहे, कोणाला माहिती आहे का जावाचे फीचर्स कोणते कोणते आहेत, कोणी सांगू येस मॅम, शकतो? हो हां मला माहिती आहे. हां बोल, 1 मिनिट, सिम्पल कोणी पण सांगा जावाचे फीचर्स कोणते कोणते आहेत माहीत असणारे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, ओके डिस्ट्रीब्युटेड, ओके इंटरप्रिटेड, रोबस्ट, सिक्युअर, ओके ओके पोर्टेबल, ओके हाँ, पण तुम्ही क्लास पटपट बाउंड, मल्टी थ्रेडेड. मल्टी थ्रेडेड हे पटापटा पटापटा सांगितलं, पण ह्याच्या मागचं काय रिझन रे? आता रोबस्ट म्हणजे काय सांगू शकतो तुम्हाला? हॅलो, मला हाँ तुम्ही कोण बोलता हे कळत नाही या, कारण की मी आता स्क्रीन शेअर केलेली आहे. 1 मिनिट थांबा, मी स्क्रीन थोडी हे करते. कोण बोलत होता आता? प्रतीक. प्रणव बोलत होता मॅम, आणि ओके रोबोस्ट हाँ म्हणजे मॅम थोडीशी स्ट्रॉंग मानता येईल. ओके चला मग आपण, मी एकदम तुम्हाला तुमच्या कधीही न विसरणार अशा भाषेमध्ये मी तुम्हाला सांगते आज. ठीक आहे, तर बघा, सगळ्यात पहिलं जे आहे आपलं जावाचं सगळ्यात पहिलं फीचर आहे ते म्हणजे सिम्पल. आपली जावाची लँग्वेज कशी आहे रे? सिम्पल आहे. मला सांगा, हु इज द फाउंडर ऑफ जावा? कारण की मोनिका आणि योगितासाठी आपण एकदा त्याला रिवाइज करूया. कोणी जावा कोणी इंट्रोड्यूस केली रे? जेम्स बोसली, जेम्स गोस्लिंग. किती साली केली? इयर 1992, 1991, 1991 बनला. हा, 1991 आणि आणि 19 व्हाय द नेम ऑफ द जावा? एनी पर्पज? मागच्याच वेळी सांगितले मी व्हाय द, कॉफी. कोणतं गाव होतं ज्याला, जिथं जेम्स गोस्लिंगला खूप कॉफी आवडायची? ठीक आहे, तर ते जावा गावाचं नाव काय? आइसलैंड, जावा जावा आइसलैंड. आइसलँड, म्हणून त्यातला पहिला कीवर्ड यूज केला आणि त्याचं नाव पडलं जावा. पण जावा नाव पडायच्या अगोदर एक नाव होतं जावाचं, काय नाव होतं रे त्याचं, आठवतंय तुम्हाला? मी सांगितलं ऑक, होतं ओ ए ऑक. के, ऑक. ठीक आहे, योगिता आणि मोनिका समजलं का तुम्हाला हिस्ट्री ऑफ जावा? यस मॅम, तुम्ही सांगितलं 1992 ना, बट आय थिंक नाइनटीन 1995 नाही नाही ॲटलीस्ट. 1991 ला इंट्रोड्यूस झाली. एक्झॅक्टली ती लॉन्च झाली, म्हणजे ती नावा रूपाला आपण म्हणतो ना शब्द मराठीमध्ये, तशी ती 1995 ला आली, पण एक्झॅक्टली इंट्रोड्यूस इन ओके जावा इन 1991. ठीक आहे, तर हा योगिता काय समजलं तुला, सांग हिस्ट्री ऑफ जावा बद्दल थोडंसं या, पटकन. ओके ओके ओके. फीचर्स मध्ये येईल नाही सिम्पल. नाही नाही ओके फीचर नको सांगू, ओके हिस्ट्री ओके हिस्ट्री आता सांगितलं ना, हिस्ट्री जावाची. ओके. जावा ही जेम्स गॉसलिन, फाउंडर बरोबर जेम्स गॉसलिन इन 1991, आणि 1995 मध्ये ती काही नावा रूपाला आली. ओके, बरोबर त्याच्यानंतर ते ना जेम्स गॉसलिन नाव का पडलं, तर ते आय थिंक आइसलँड काहीतरी नाही सांगितलं, नाही 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 परत एकदा ते रिपीट नाही करते. कळलं हाँ, मला. जेम्स गोस्लिंग हेच, हा खुद्द जसं योगिता शिडोरे आहे ना, तसं जेम्स गोस्लिंग नाव आहे, त्याचं नाव येते. ठीक आहे, हा सायंटिस्ट होता जेम्स गोस्लिंग, तर यांनी जावा इंट्रोड्यूस केली, म्हणजे यांनी जावा लिहिली लँग्वेज ही. ठीक आहे, आणि जावा हे नाव का पडलं, कारण की जेम्स गॉसलिंग ना ही ज्यावेळेस तो लँग्वेज डेव्हलप करत होता त्यावेळेस तो खूप कॉफी प्यायचा, खूप कॉफी, त्याला एकदम खूप, म्हणजे प्रत्येक म्हणजे खूप कॉफी प्यायचा, एखाद्याची आवड असते ना तसं कॉफी प्यायचा. तर त्या ह्या ज्या लँग्वेजला ना ऑक असं नाव होतं, ओ ए के असं नाव होतं, पण त्याला काही ते मान्य नव्हतं ते नाव. मग तो म्हटला काय नाव ठेवायचं बाबा ह्या ह्या लँग्वेजला, तर त्यांनी मग काय केलं, सगळ्यात फेमस जिथं कॉफी भेटते तर त्या नावाचं नाव शोधून काढलं त्याने. तर ते गावाचं नाव होतं, म्हणजे त्या सिटीचं नाव नाव होतं जावा आइसलँड. त्या सिटीचं नाव काय होतं? जावा आइसलँड. मग त्यांनी काय केलं, पहिलं कीवर्ड उचललं आणि त्या लँग्वेजला नाव देऊन टाकलं. म्हणून बघा तुम्ही जावाच्या लोगो मध्ये कॉफीचा कप आणि असा वाफ, म्हणजे हे दिसतं वाफा अशा कॉफीच्या, तुम्ही यस पाहिलं का कधी मॅम, तो सिम्बॉल? हॅलो यस मॅम, हो यस. मॅम. हाँ, तर मोनिका आप एक क्विकली बताइए कि फास्ट मध्ये जा, हु इज द फाउंडर, व्हाय जावा, थोडं ब्रशअप केलं ना तुमचं लक्षात राहील, म्हणजे तुम्ही जे काय बोलता ना कधी पण क्लास मध्ये बोलतो ना आपण, ते नेहमी लक्षात राहतं, ती मेमरी एकदम फिक्स होऊन जाते, म्हणजे आपल्या राहतं लक्षात मध्ये. तर पटकन क्विकली मोनिका आप बताइए, वेन इंट्रोड्यूस जावा, हु इज द फाउंडर जावा, व्हाय नेम जावा. नहीं, मैंने एक्चुअली अच्छे से नहीं देखा हिस्ट्री, बहुत पहले ओके ठीक देखा. है, ओके ओके ठीक है, तो मैं आपको बताती हूँ कि थोड़ा अभी सुनो, जावा का नाम है, जावा का नाम, यो क्यों पड़ा है जावा का नाम, देखो क्योंकि जावा का, शायद वो कॉफी वाला वो ही है ना.
हाँ कॉफी वाला बराबर। तो हाँ जावा जो है ना हमारा, तो जावा को जेम्स गोसलिंग ने जेम्स नाइनटीन गोसलिंग ने हाँ अर्लियर 1991 में, 1990 में वो किया था फिर। हाँ इंट्रोड्यूस किया उसको। पहले उस जावा का नाम था ऑक, ठीक है, ओ ए के। तो लेकिन उसको वो जो नाम था ना वो मान्य नहीं था, तो उन्होंने सोचा कि अभी उसका क्या नाम दे दूँ। तो उन्होंने क्या नाम क्या दिया उसको, जावा। वाई जावा? बिकॉज ऑफ उसको कॉफी पीने की बहुत आदत थी, उसको बहुत अच्छी लगती थी कॉफी। तो उन्होंने सोचा कि जहाँ से कॉफी सबसे अच्छी मिलती है उस सिटी का नाम उन्होंने ढूंढा, और उस सिटी का नाम था जावा आइसलैंड, ठीक है। तो उन्होंने जो पहला कीवर्ड है जावा का वो उठाया और वो प्रोग्रामिंग लैंग्वेज को नाम दिया। तो इसके वजह से जो जावा ना ना जावा का स्लोगन रहता है ना वो आप देखते हो जावा का, तो वो कॉफी कप में दिखता है, कॉफी कप। और वो इसके वजह से ये हमारी जावा की हिस्ट्री है, ठीक है। तो अभी हम फ्यूचर देख रहे हैं जावा के फ्यूचर्स। तो अभी प्रणव ने बताया है कि बहुत सारे फ्यूचर बताए प्रणव ने, तो हम एक एक फ्यूचर डिटेल में देखते, ठीक है। अः प्रणव प्रतीक, तुम्हारा कहती ना रे हिंदी? हेलो, हाँ मैम, नो ओके प्रॉब्लम, ओके चला। समझते हाँ समझते। गुड गुड। हाँ तो बघा, सिंपल पहिलं फ्यूचर आहे आपलं जावाचं, सिंपल। तर वाय सिंपल? बघा तुम्ही म्हणसान की हे सिंपल का फ्यूचर आलेलं आहे, पण आलेलं आहे का माहिती आहे का तुम्हाला ह्याचं कारण काय आहे पर्टिक्युलर? कारण की जावामध्ये पॉइंटर ही कन्सेप्टच नाही, तुम्हाला माहिती ना पॉइंटर ही किती कन्फ्युजन आणि किती ही अवघड कन्सेप्ट आहे। ज्याला समजते त्याच्यासाठी सोपे आहे, पण नॉर्मल एक सपोज नॉर्मल युजर आहे जसं की मोनिका आहे किंवा मी आहे, योगिता आहे, प्रणव आहे, प्रतीक आहे, तुम्हाला एकदम ऑन द स्पॉट जावा शिकायची। पण जर तुम्हाला पॉइंटरचीच कन्सेप्ट माहीत नाही आहे आणि जावामध्ये जर पॉइंटर असतं तर तुम्हाला ते समजलं असतं का? त्याच्यासाठी तुम्हाला शिकावं लागलं असतं, किंवा तुम्हाला C++ माहीत नाही आहे। तर जावा ही का सिंपल आहे, कारण की जावामध्ये पॉइंटर ही कन्सेप्टच नाही आहे, इझिली कोणी पण शिकू शकतं। ज्याला सी बघा, ज्याला सी आणि C++ जे एकदम कम्फर्टेबल आहे सी आणि C++ बरोबर, आणि नवीन जावा शिकायला घेतले, तर त्यांच्यासाठी जावा अतिशय सोपी आहे, खूप सोपी। कारण की सगळे सीच्या कन्सेप्ट ॲज इट इज तुम्ही जावामध्ये टाकू शकता, फक्त लँग्वेज वेगळी आहे त्याची, सिंटॅटिकली वेगळी आहे, पण सिमेंटिकली एकदम सेम, सिमिलर टू सी अँड C++। हे झालं पहिलं जावाचं फ्युचर, समजलं का वाय सिम्पल? हॅलो, हाँ समझ में आया। हाँ ओके, वाय सिंपल समझ में आया? बाकीचे पटकन रिस्पॉन्स द्या। वाय सिंपल कोणी एक हे झाले का? मैम हाँ सिंपल है, मैम हॅलो, सिंपल लैंग्वेज है, ज्या ज्या अवघड कन्सेप्ट होते त्यात म्हणजे घेतलेला नाही आहे थोडक्यात। नाही, असं नाही म्हणताय, ते अचीव केलंय जावाने, सगळं अचीव केलं, पण ते धरून अचीव केलेलं आहे, म्हणून जावा ही खूप पॉप्युलर आहे। जर त्या कन्सेप्ट घेतल्या नसत्या ना तर मग काय सगळेच हे होते, पण ते अचीव केलंय आणि हे सगळं अचीव JVM मध्ये डिझाईन केलेलं आहे, असं नाही की ते घेतलेलं नाही आहे, घेतलंय, पण ते अचीव केलंय की त्याच्याशिवाय जावा चालू शकते खूप चांगल्या स्टँडर्ड मध्ये, ठीक आहे। किती आता बघा, कितीतरी मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या जावाचे कोड लिहितात, ते त्याचे त्यांचे मोठे मोठे सॉफ्टवेअर असतात, सिक्युरिटी सॉफ्टवेअर असतात, ते सगळे जावा लँग्वेज मध्ये रिटर्न असतात। पण जर ह्याच्यामध्ये अचीव नसतं तर ते यूज केली असती का जावा आणि एवढी पॉप्युलर झाली असती का? नाही, कारण की त्याचे त्यांनी सगळं ते अचीव केलेलं आहे। सिम्पल का? कारण की पॉइंटर ही कन्सेप्ट पण नाही, आणि ज्याला C++ येतो तो इझिली लर्न करू शकतो जावा, म्हणून हे सिम्पल आहे। सेकंड आपलं फ्युचर आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड। आता तुम्हाला चांगलंच माहिती आहे, मी मागच्याच वेळेस सांगितलेलं आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड का आहे, कारण की हे कोणाचं एक्सटेंडेड व्हर्जन रे जावा, कोणाच्या बेसवरती डिझाईन केलेले आहे हे? सी प्लस प्लस ऑब्विसली C++ च्या। आणि C++ ही आपली काय आहे, भले ती प्युअर नसेल पण ही काय आहे, उप्स बोलता ना तुम्ही, उप्स ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे। आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हटल्यानंतर मला सांगा ऑब्जेक्ट ओरिएंटेड कोणते कोणते कन्सेप्ट येतात प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये, मी मागच्या सगळं सांगितलंय, चला पटपट लिस्ट करा, कोणी सांगा? प्रणव, प्रतीक, आदित्य। ऑब्जेक्ट क्लास ओरिएंटेड, ऑब्जेक्ट इन रिटर्न्स पॉलीमॉर्फिझम इनकॅप्सुलेशन ऍब्स्ट्रॅक्शन। व्हेरी गुड। क्लास येतो, ऑब्जेक्ट येतो, अजून काय येतो, चल बोल पटपट। ऍब्स्ट्रॅक्शन येतं, त्याच्यानंतर पॉलिमॉर्फिझम येतं, इन रिटर्न्स इनकॅप्सुलेशन। इनहेरिटन्स येतं, इनकॅप्सुलेशन येतं, कोणी मला सांगू शकतं का रे? क्लास म्हणजे काय, ऑब्जेक्ट म्हणजे काय, अब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय, पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, इनहेरिटन्स म्हणजे काय, आणि इनकॅप्सुलेशन म्हणजे काय? मॅम क्लास मॅम ऑब्जेक्ट हा
सिम्पल आपल्याला बघा हे सगळं डिटेलमध्ये शिकायचंच आहे, पण इन शॉर्ट मध्ये, कारण की प्रत्येकाचं मिनिंग आहे काहीतरी, बरोबर, क्लासचं आहे, ऑब्जेक्टचं आहे, अबस्ट्रॅक्शनचं आहे, पॉली, कारण की हे सगळं आपल्या जावामध्ये येतं, म्हणून जावाचं एक फ्युचर आहे, जावा इज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजेच ज्या ज्या प्रोग्राम मध्ये क्लास असतो, ऑब्जेक्ट असतं, अबस्ट्रॅक्शन असतं, पॉलिमॉर्फिझम असतं, इनहेरिटन्स असतं आणि इनकॅप्सुलेशन असतं, त्या प्रोग्रामला आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम बोलतो. तर मग कोणी सांगू शकतो क्विकली, कोणी पण, पाचही आता जेवढे आहेत या क्लासमध्ये त्यापैकी कोणीही सांगा. चला क्लासचं कोण सांगतं, प्रत्येकाने ट्राय करा. क्लास म्हणजे काय मॅम, असतं रे? बोल. क्लास एक टेम्पलेट आहे, त्याला बरं, ऑब्जेक्ट क्रिएट केला, मेमरी अलोकेट होते. व्हेरी गुड. चला ऑब्जेक्ट कोण सांगतं, मी हे डिटेल मध्ये घेणारच आहे त्याच्या, पण आता क्विक सांगा, आपण फ्यूचर बघतोय फक्त, आपल्याला एवढं डिटेल मध्ये नाही जायचं आता सध्या ह्या पॉइंट पुरतं. ऑब्जेक्ट सांगा. ऑब्जेक्ट इज इन्स्टन्स ऑफ क्लास आणि ओके, रिअल टाइम एंटिटी असते, आणि त्याच्यामध्ये आपण स्टेट आणि बिहेवियर स्टोअर करतो. स्टेट व्हेरी म्हणजे गुड, डेटा आणि बिहेवियर म्हणजे फंक्शन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हां, अबस्ट्रॅक्शन म्हणजे काय रे? ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे मॅम डेटा हाईड करणं, जो अननेसेसरी डेटा हाईड करणं, सिक्युअर म्हणजेच हाईड आपलं करणं, ऍक्सेस स्पेसिफायर, म्हणजेच आपलं प्रायव्हेट, पब्लिक, प्रोटेक्टेड, डिफॉल्ट, प्रोटेक्टेड. हेच काम करतं ना ऍब्स्ट्रॅक्शन मध्ये, डेटाला सिक्युअर ठेवणे, बरोबर का नाही, एकमेकांपासून बचाव करणे त्याचा, की कोणी ऍक्सेस करणार करता नाही आलं पाहिजे, म्हणजे डेटा हाईड केला पाहिजे. तुम्हाला मी मागच्या वेळेस एक उदाहरण दिलं होतं, आपला मोबाईल आहे, मोबाईल मध्ये आपल्याला सगळं छान वर्किंग दिसतं, पण त्याचं इंटरनल काय दिसतं का आपल्याला, आतमधलं काय कसं चाललेलं आहे. तुम्हाला आता तुमचं सपोज गाणं प्ले होतंय, तर तुम्हाला दिसतं का ते फंक्शन सगळं, प्लेचं फंक्शन दिसतं का? नाही, कारण तो डेटा कसा आहे, अबस्ट्रॅक्ट आहे, तो तुम्हाला दिसत नाहीये, मग तो हाईड केलेला आहे. बँकेमध्ये हे अबस्ट्रॅक्शन हे खूप फ्युचर इम्पॉर्टंट आहे आणि हे खूप महत्वाचं फ्युचर आहे जे जावामध्ये आहे. ठीक आहे. हां, पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय रे? कोण सांगतं, पॉलिमॉर्फिझमचे फक्त टाइप माहिती आहे म्हणजे. कोणते माहिती आहे तुला? कंपाईल टाइम, रन टाइम माहिती आहे? हाँ, हां, कंपाईल टाइम, रन टाइम, पॉलिमॉर्फिझम कशात येतं रे? कोणत्या टाईप मध्ये येतं तेवढं सांग, तेवढं समजलं फंक्शन तरी. फंक्शन फंक्शन. ओवर राइडिंग ओवर लीडिंग. ओके, फंक्शन. आता मी तर एक कन्सेप्ट सांगितली होती मागच्या वेळेस बोलता बोलता, इथं आपण तुम्ही डिफरन्स मध्ये पण सांगितलेली आज कुणीतरी, इथं काय चालतं, इथं कोणाला आठवतंय का? ओव्हरलोडिंग, बरोबर आहे. ओव्हरलोडिंगची कन्सेप्ट आहे की बघा, ओव्हरलोडिंग आणि ओव्हर रायडिंग, कोणाला माहितीये का ओव्हरलोडिंग आणि ओव्हर रायडिंग काय असतं? ओव्हरलोडिंग म्हणजे काय असतं, सेम नेम विथ डिफरंट पॅरामीटर, आणि ओव्हर रायडिंग म्हणजे काय असतं, सेम नेम विथ सेम पॅरामीटर. ऐकलंय का तुम्ही असं कधी? फंक्शनला ओव्हरलोड करणे, फंक्शनला ओव्हर राईड करणे, म्हणजे एकाच नावाचं सेम फंक्शन विथ सेम पॅरामीटर तुम्ही ओव्हरलोड करू शकता, एकाच नावाचं सेम फंक्शन विथ डिफरंट पॅरामीटर तुम्ही ओव्हरलोड करू शकता, हे पॉलिमॉर्फिझम मध्ये येतं का? येस ऑर नो सांगा मला. यस मॅम. ओके, ठीक आहे. इनहेरिटन्स कन्सेप्ट काय आहे, काय इनहेरिटन्स कन्सेप्ट जावामध्ये यूज आहे आणि काय ती ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये का आलेली आहे, मेन पर्पज मॅम काय आहे, व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ इनहेरिटन्स? डाटा इनहेरिट करायचं मॅम, जसं क्लासचा सब क्लास इनहेरिट करते तसं. जसं बाबांची प्रॉपर्टी पप्पा वापरतात, पप्पांची प्रॉपर्टी मुलगा वापरतो, मुलाची प्रॉपर्टी त्याची मुलं वापरतात, म्हणजे इनहेरिटन्स झाले ना ते, हो बरोबर आहे का मॅम. नाही? हां, मग त्याच्यामध्ये ना एक खूप छान शब्द आहे, रियुजेबिलिटी. काय बोलायचं त्याला, रियुजेबिलिटी साठी आपल्याला गरज आहे का? सपोज एक पर्सन आहे, ठीक आहे, दोन फंक्शन मध्ये आपण त्या पर्सनचे डिटेल्स, एक स्टुडंट आहे, ठीक आहे, आता प्रणव हा एक स्टुडंट आहे, प्रतीक हा पण एक स्टुडंट आहे, पण त्यांचे कॉमन बिहेवियर आणि कॉमन प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या रे सांगा मला, जे आपल्याला रिपीट लिहायची गरज नाहीये, असं दोघांमध्ये कॉमन आहे का काही फॅक्टर? क्लास दोघ हां, नाही, मला काय बोलायचं ते समजतंय का? दोघांमध्ये भरपूर सारे कॉमन फॅक्टर आहे, दोघं पण स्टुडंट आहे, सपोज एक क्लास स्टुडंट आहे, तर त्यामध्ये प्रणव आणि प्रतीकच्या कॉमन प्रॉपर्टी किंवा कॉमन व्हेरिएबल किंवा कॉमन फंक्शन असे काय काय येऊ शकतात, आता तुम्हाला समजायला पाहिजे, जे आपल्याला मॅम दोघं रिपीट कर. बीएससी कॉम्प्युटर सायन्स पास आउट आहे असं. हां, दोघांचं बघा, नेम दोघांचं वेगळं असू शकतं, दोघांचा ऍड्रेस सेम असू शकतो, ठीक आहे, अजून काय दोघांचं सेम असू शकतं, दोघं पण स्टुडंट आहे, दोघं पण बीएससी कॉम्प्युटरचा कोर्स घेतात, ते असं कितीतरी कॉमन फॅक्टर असतात का ना, ते डिव्हिजन आपल्याला रिपीट. हां, डिव्हिजन आहे, तर ते आपण रिपीट लिहायची गरज आहे का? सपोज क्लास प्रणव वेगळा आहे आणि क्लास प्रतीक वेगळा आहे, तर हे दोन्ही सेम आहे ना, जर प्रणवनीच प्रतीकला इनहेरिट केलं तर मग त्या प्रॉपर्टी आपल्याला परत डिक्लेअर करायची गरज आहे का? नाही.
मग ते काय झालं, रियुजेबिलिटी. म्हणजे आप देखा, जावा मध्ये कोणतं पण तुम्ही रिपीट करताय, म्हणजे तुमची मेमरी वाढवताय का नाही तुम्ही, मग ती मेमरी तुमची रिड्यूस होतीये का नाही, कारण की तुम्ही प्रॉपर्टीज काय करताय, इनहेरिट करताय. म्हणजे तुमचा पॅरेंट क्लास काय करतोय, पॅरेंट क्लासच्या सगळ्या प्रॉपर्टी चाइल्ड क्लास यूज करू शकतो का? येस. म्हणजे मग कोण कोणाला इनहेरिट करतंय सांगा. मॅम चाइल्ड पेरेंटला इनहेरिट करतोय. बरोबर, चाइल्ड काय करतोय, पॅरेंटला इनहेरिट करतोय. आणि ही कन्सेप्ट कशामध्ये येते आपल्याला खूप, बघा हे आता इतकं इतकं कॅज्युअली घेण्यासारखा पॉइंट नाही, हा आपल्याला खूप डिटेल मध्ये शिकायचे, ह्याचे खूप सारे पॉइंट आहे. जावामध्ये खूप अचीव केलेलं आहे ह्यांनी जावामध्ये. ह्याच्यामध्ये मल्टिपल इनहेरिटन्सला सपोर्ट पण होत नाही, त्याच्यासाठी किती मोठी कन्सेप्ट आलेली, इंटरफेस आणि विदाउट इंटरफेस एक पण प्रोजेक्ट पॉसिबल नाहीये. ठीक आहे, तर हे आहे आपलं इनहेरिटन्स. आता इनकॅप्सुलेशन म्हणजे काय रे, इनकॅप्सुलेशन म्हणजेच बघ आता कोणाशी, ह्याच पॉइंट मधल्या एकाशी रिलेटेड आहे तो. मॅम क्लासचा डाटा क्लास पुरताच मर्यादित ठेवायचा, दुसऱ्यांना शेअर नाही करायचं असं. म्हणजे काय करायचं, रॅप करायचा डेटा किंवा बाइंड करायचा डेटा. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही इनकॅप्सुलेशन कोणत्या एक्झाम्पल थ्रू अचीव केले रे जावामध्ये, क्लास इनकॅप्सुलेशनचं एक्झाम्पल कोणतं असू शकतं. प्रायव्हेट क्लास बरोबर, एकदम बरोबर सांगितलेलंय. तर हे आपलं झालं ऑब्जेक्ट ओरिएंटेड. तुम्ही डोंट वरी, आता योगिताला किंवा मोनिकाला समजलं नाहीये, डोंट वरी, आपल्याला हे डिटेल मध्ये बघायचं आहे, हेच आपल्या जावाच्या प्रोग्राम मध्ये आहेत. आता फक्त आपण एक पॉइंट कव्हर करतोय की फीचर्स ऑफ जावा, आणि त्याच्यामधलं सेकंड फीचर आहे जावाचं, जावा इट इज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग लँग्वेज. तर वाय ऑब्जेक्ट ओरिएंटेड आणि विच कन्सेप्ट यूज इन जावा, क्लास, ऑब्जेक्ट, अब्स्ट्रॅक्शन, पॉलिमॉर्फिझम, इनहेरिटन्स आणि इनकॅप्सुलेशन, हे लक्षात ठेवा. चला, तिसरं कोणतं सांगितलं होतं रे, चल तू सांग मला, तिसरा कोणतं सांगितलं होतं पॉइंट, डिस्ट्रीब्युटेड सांगितलं होता का? यस डिस्ट्रीब्युटेड रोबस्ट. ओके, डिस्ट्रीब्युटेड कोण सांगतं रे आता. डिस्ट्रीब्युटेड तुम्हाला माहिती आहे, जावा, जावा ऑन वेब, आपण कितीतरी सगळे जावाचे प्रोग्राम आपण कुठे रन करतो रे, वेब वरती रन करू शकतो का, एका नेटवर्क वरून दुसऱ्या नेटवर्क वर जाऊ शकतो का, आपण जावाचे प्रोग्राम होतात का. डिस्ट्रीब्युटेड वरती मला काय वाटत नाही जास्त काय बोलायची गरज आहे, कारण की विदाऊट जर जावा डिस्ट्रीब्युटेड नसतं तर मग जावाच्या प्रोजेक्टला किंवा जावाच्या प्रोग्रामला काय महत्व राहिलं असतं रे सांगा मला. सांगा, जर इन्फॉर्मेशनच डिस्ट्रीब्यूट झाली नसते वेगवेगळ्या नेटवर्क वरती, तर मग कसं काय झालं असतं का, सोपं काम झालं असतं का याचं, किंवा जावा एवढी पॉप्युलर झाली असती का सांगा. मग नाही शक्यच नाही विदाऊट, आता तुम्ही, आता आपण सगळे कनेक्टेड आहोत, ते विदाऊट इंटरनेट पॉसिबल आहे का सांगा मला. विदाउट इंटरनेट नाही नाही मॅम. पॉसिबल. ठीक आहे, मग जर जावाचा प्रोजेक्ट जर ब्राउझर वरती चाललाच नसता, तो डिस्ट्रीब्यूटच नसता झाला, तर मग चालला असतं का, कशाला कोणी जावा यूज केली असती. हे जावाकडं अचीव आहे, आणि हे इतकं अचीव आहे तर तुम्हाला वेगळं काही सांगायची गरज नाही, कारण की जावा हँडल करतं TCP IP आणि UDP प्रोटोकॉल, त्याच्यामुळे हे जावामध्ये पॉसिबल आहे, एका नेटवर्क वरून दुसऱ्या नेटवर्क वरती जावाची इन्फॉर्मेशन डिस्ट्रीब्यूट करणे, हे खूप मोठं फ्युचर जावामध्ये आहे. आता सेकंड फ्युचर आहे त्याच्या खाली रोबस्ट, यांनी सांगितलं मगाशी एकदम बरोबर, रोबस्ट. रोबस्ट हे फ्युचर म्हणजे काय माहितीये का, स्ट्रॉंग आहे जावा, हे अतिशय स्ट्रॉंग आहे. जावाचा प्रोजेक्ट किंवा प्रोग्राम इझिली क्रॅश होत नाही. का नाही क्रॅश होत, त्याच्या मागे दोन कारण आहे बघा. जावा हे रोबस्ट आहे, रोबस्ट म्हणजे स्ट्रॉंग, एकदम इतकं स्ट्रॉंग आहे ना हे जावा की ते त्याचा कोणताही प्रोग्राम इझिली क्रॅश होत नाही, जसा सी सी प्लस प्लस मध्ये होऊ शकतो. ह्या जरी नेटिव्ह लँग्वेज असल्या तरी पण त्यांच्यामधले प्रोग्राम किंवा प्रोजेक्ट क्रॅश होऊ शकतात, त्याच्या मागची दोन कारणे. जावा मधलं पहिलं कारण की जावा सपोर्ट करतं एकदम हायेस्ट एक्सेप्शन हँडलिंग कन्सेप्ट आहे. तुम्हाला माहिती आहे ना एक्सेप्शन हँडलिंग मध्ये काय येतं रे, कधी ऐकलं एक्सेप्शन हँडलिंग कन्सेप्ट ही. एक्सेप्शन म्हणजे रन टाइमला जे एक्सेप्शन आलं तर ते आपण हँडल करू शकतो जावामध्ये इझिली, त्यामुळे जावा हे एकदम स्ट्रॉंग आहे. ते डायरेक्ट प्रोग्रामचं आउटपुट डायरेक्ट फेल्युअर करत नाही, ते आपण हँडल करू शकतो. हे पहिलं रिझन आहे, जावा इज अ रोबस्ट एक्सेप्शन हँडलिंग. आणि सेकंड म्हणजे ऑटोमॅटिक मेमरी मॅनेजमेंट, आणि मेमरी मॅनेजमेंटचं ऑटोमेशन करण्याचं काम टेक केअर कोण करतं रे जावामध्ये, मी सांगितलेलं आहे कोण करतं टेक केअर, जेव्हीएम JVM टेक केअर. हाँ, तसं सी आणि सी प्लस प्लस मध्ये होतं का, नाही. सी आणि सी प्लस प्लस मध्ये मेमरी देणे किंवा मेमरी घेणे किंवा मेमरीला रिमूव्ह करणे हे काम कोण करतं, खुद प्रोग्रॅमर करतो. ठीक आहे, तर जसं तुम्हाला तुम्ही ऐकलं असन की न्यू कीवर्ड आणि फ्री कीवर्ड, हे ऐकलेत का कधी कीवर्ड,
न्यू ने मेमरी अलोकेट करणे, फ्री ने ओके मेमरी काढून घेणे. मग कधी कधी प्रोग्रामरकडून चूक होऊ शकते. सपोज बराच रेफरन्स म्हणजे बराच काळ त्या ऑब्जेक्टचा रेफरन्सच नाहीये, पण तो मेमरी घेऊन बसलेला आहे, पण त्या ऑब्जेक्टला रिमूव्ह केलेलं नाहीये, त्याच्यामुळं अदर ऑब्जेक्टला जर मेमरी नाही मिळाली तर ऑटोमॅटिकली तो क्रॅश होणार का नाही सांगा. ऑटोमॅटिकली तो क्रॅश होणार. हे काम टेक केअर करण्याचं काम कोण करतं? सी आणि सी प्लस प्लस मध्ये प्रोग्रामर करतो. पण जावामध्ये तसं नाहीच आहे. जावामध्ये तुम्हाला कोण विचारणार नाहीये की तुम्ही फ्री करा किंवा तुम्ही मेमरी अलोकेट करा. हे सगळं टेक केअर कोण करतो? जेव्हीएम करतो. त्याच्यामुळे हे जावा आपली रोबस्ट आहे. त्याच्यामुळे मेमरीला मेमरी कधी जितका कोड क्रॅश नाही होणार याची काळजी आपला जेव्हीएम घेतो. ठीक आहे. त्याच्यामुळं रोबस्ट हे अतिशय इम्पॉर्टंट फ्युचर आहे जावाचं. आलं का लक्षात तुमच्या? रोबस्ट फीचर बद्दल समजलं का? पहिलं म्हणजे कारण इट इज अ स्ट्रॉंग. रोबस्ट इट्स म्हणजे स्ट्रॉंग स्ट्रॉंग. हा, हे स्ट्रॉंग आहे. आणि वाय स्ट्रॉंग इन जावा? बिकॉज ऑफ सपोर्टिंग एक्सलंट, एकदम एक्सलंट एक्सेप्शन हँडलिंग ही कन्सेप्ट जावा मध्ये आहे. आणि सेकंड रिझन म्हणजे त्याचं की मेमरी मॅनेजमेंट. आणि मेमरी मॅनेजमेंट करण्याचं काम कोण करतं? जेव्हीएम. म्हणून जावा ही रोबस्ट प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. बरोबर. चला पुढचं फ्युचर आहे सिक्युअर आहे. आता सिक्युरिटी बद्दल बोलायलाच नको मी तुम्हाला. आता आपल्या इथं मोनिका मॅडम पण आहे. मोनिका मॅडमला ह्या ह्याच्याबद्दल तर खूप माहित असेल की बघा, आता जावा लँग्वेज ही मोठ्या मोठ्या फ्रेमवर्क मध्ये यूज होती. आणि ते मोठे मोठे फ्रेमवर्क मोठे मोठे एपीआय डिझाईन करतात, यूआय डिझाईन करतात थ्रू जावा लँग्वेज. ठीक आहे. तर त्या एपीआय मध्ये ज्यावेळेस तुम्ही जावा लँग्वेज यूज करता त्यावेळेस तुम्ही ऑटोमॅटिकली सिक्युरिटी प्रोव्हाइड करता. आता फ्रेमवर्क मध्ये बघा, आता मी तुम्हाला कदाचित लक्षात नाही येणार, पण आता ह्याच्यामध्ये JWT नावाची एक कन्सेप्ट आहे. तुम्ही फ्रेमवर्क मध्ये पुढे स्प्रिंग बूट शिकाल तर जावा JWT म्हणजे जावा वेब टोकन. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सगळ्यांनी हे यूज केलेले आहेत, गिटअपचे अकाउंट यूज करता किंवा फेसबुक यूज करता किंवा तुम्ही याहू मेल यूज करता, तुम्ही जीमेल यूज करता, त्यात तिथं सिक्युरिटी असते का नाही सांगा मला. असते की नाही असते? हो मॅम असते तू जा. येस आता मॅम मी असते मॅम प्रणवचा पासवर्ड मी हॅक करू. हॅकर असतात, आता ते सोडा दुसरी गोष्ट, पण प्रणवचा पासवर्ड मी इझिली हॅक करू शकते का? नाही. आणि नाही मॅम प्रणव प्रणव मला सांग, प्रणव तू तुला याहू मेलचं एक तुझ्यासाठी कस्टम लेवलला तुला एक म्हणजे ऍप्लिकेशन डिझाईन करायचं, तर तू करू शकतो का? नाही करू शकतो का? हो नाही. करू जावा शकतो लँग्वेज करू शकतो. मग तू तुझ्या ऍप्लिकेशनला सिक्युरिटी देणार का? नाही. जावा लँग्वेज थ्रू हो देणार ऑब्व्हियसली देणारच ना, ऑब्विसली देणार आहे. त्यामुळे जावा मध्ये, जावा हे खूप सिक्युअर प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे. जावा ऑन इंटरनेट हा एक कन्सेप्ट जेम्स गोस्लिमने डिझाईन केला आणि जावाला खूप सिक्युअर बनवलेले आहे. त्याच्यामुळं जावा ही मोठे मोठे प्लॅटफॉर्म, मोठ्या मोठ्या कंपन्या, मोठे मोठे एपीआय डिझाईन करता वापरली जाते. हा एक त्याचं खूप इम्पॉर्टंट फ्युचर आहे. ठीक आहे. आता पुढचा फ्युचर आहे इम्पॉर्टंट. पुढचा फ्युचर आहे सिस्टीम इंडिपेंडन्स. कोणी सांगू शकतं सिस्टीम इंडिपेंडन्स आणि डिपेंडन्स ह्याचा अर्थ काय होतो रे? इंडिपेंडेंट म्हणजे काय? कोणावरती विसंबून नसणारा. बरोबर. बरोबर ना? रिस्पॉन्स करा चला पटपट. यस इंडिपेंडन्स हो म्हणजे मॅम काय? हा, येस कोणावर मॅम कोणावरती रिस्पॉन्सिबल म्हणजे कोणावर डिपेंड नसणारा म्हणजे इंडिपेंडन्स. आणि डिपेंडेंट म्हणजे काय? मॅम डिपेंड असणार थोडक्यात हा, कोणावर तर तर डिपेंड असणार बघा, आता मी इथे खूप महत्वाची कन्सेप्ट सांगणार आहे तुम्हाला. आपली जावा ही सिस्टीम इंडिपेंडेंट आहे, पण जेव्हीएम हा डिपेंडेंट आहे, प्लॅटफॉर्म डिपेंडेंट आहे. कारण ह्याची कारणं सांगते मी तुम्हाला. बघा, सगळ्यात महत्वाचं फ्युचर म्हणजे जावा ही सिस्टीम इंडिपेंडेंट आहे. ठीक आहे. पण सिस्टीम इंडिपेंडेंट मध्ये कोण मोडतं? जावाचा बाइट कोड. ठीक आहे. जावाचा बाइट कोड हा इंडिपेंडेंट आहे. तो कोणत्याही मशीनवर टाका, म्हणजे तुम्ही ओएस वर टाका, म्हणजे सॉरी, तुम्ही विंडोज वर टाका, तुम्ही उबंतू वर टाका, तुम्ही रेड हॅट वरती टाका, तुम्ही मॅक वर टाका, तुम्ही लिनक्स वरती टाका, कोणत्या पण त्याच्या डिस्ट्रो वरती, तरी त्याचा लुक अँड फील सेमच दिसतो. त्याला काही फरक पडत नाही, तो कुठेही चालतो. पण जेव्हीएम, हा बघा, तुम्ही कधी पण बघितले का नाही मला माहित नाही, पण जर तुम्हाला लिनक्स वरती जर जेव्हीएम इन्स्टॉल करायचं असेल तर त्याचं पॅकेज मॅनेजर वेगळं असतं, विंडोजचं वेगळं असतं, मॅकचं वेगळं असतं. म्हणजे आपला जेव्हीएम हा प्लॅटफॉर्म डिपेंडेंट आहे, पण आपला जावा बाइट कोड हा कसा आहे? इंडिपेंडेंट आहे. आणि जावा बाइट कोड हा जास्त जावाच्या रिलेट आहे. म्हणून आपला जो जावा लँग्वेज आहे ही कशी आहे? सिस्टीम इंडिपेंडेंट आहे.
आलं का लक्षात? जावा बाइट कोड नॉट मशीन डिपेंडेंट, इट कॅन रन एनी मशीन विथ एनी प्रोसेसर. येते का लक्षात? तुम्ही येस कोणत्या सर, पण प्रोसेसर वरती कुठे पण जावाच्या प्रोग्रामला बाइट कोडला, कारण की क्लास फाईल तयार होते का नाही मी पुढे सांगणार आहे तुम्हाला, क्लास फाईल काय असतं वगैरे, ते कुठे पण रन करू शकता. फक्त आपला जेव्हीएम प्लॅ कधी हा इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे, ज्या जेव्हीएम इज अ प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट या प्लॅटफॉर्म डिपेंडंट, जावा बाइट कोड इज अ इंडिपेंडंट या डिपेंडंट. तर जावा बाइट कोड हा कसा आहे, इंडिपेंडेंट आहे, आणि जेव्हीएम हा कसा आहे, डिपेंडेंट आहे. पण हे खूप बघा, त्याचा लुक अँड फील काही चेंज होत नाही, कारण की तो जावा कसा आहे, सिस्टीम इंडिपेंडेंट आहे, हे लक्षात ठेवा. हे खूप महत्वाचं फ्युचर आहे. पुढचं आहे 7 नंबरचं फ्युचर आहे जावाचं, पोर्टॅबिलिटी किंवा पोर्टेबल. कोण सांगेन आता हे पोर्टेबल म्हणजे काय? आत्ताच सांगितलं मी. मॅम जावाची क्लास फाईल आपण म्हणजे जावा जेव्हा आपण रन करतो प्रोग्राम तेव्हा क्लास फाईल आपण कुठल्या एटीसी वरती रन करू शकतो. बरोबर. पोर्टेबल म्हणजे काय? सेम रिझल्ट एव्हरी मशीन, सेम रिझल्ट. तू सपोज तू एखादं जावाचं ऍप्लिकेशन लिहिलं, ठीक आहे, तेच ऍप्लिकेशन तुला लिनक्स वरती रन करायचे किंवा उबंतू वरती रन करायचे, सेम ऍप्लिकेशन तुला विंडोज वरती रन करायचे, सेम ऍप्लिकेशन तुला मॅकच्या ओएस वरती रन करायचे, सेम ऍप्लिकेशन तुला रेड हॅट वरती करायचे, सेम ऍप्लिकेशन फेडरो वरती करायचे, तर त्याचा लुक अँड फील काही चेंज होणार नाही. जसं मला विंडोज वर दिसतंय तसंच तुला कुठे दिसणार, उबंतू वरती पण दिसणार, तसंच तुला इकडं दिसणार. का? कारण की जावा इज अ पोर्टेबल. त्याच्या लुक अँड फील मध्ये काही चेंजेस होणार का? त्याच्या रिझल्ट मध्ये काही चेंज होणार नाही, होणार का? नाही. प्रोग्राम रिझल्ट द सेम एव्हरी मशीन. म्हणून जावा हे कसं आहे, जावाचं फ्युचर, जावा इज अ पोर्टेबल लँग्वेज. बरोबर आलं का लक्षात? प्रत्येकाचं मिनिंग समजून घ्या. जावा यस वाय मॅम, जावा पोर्टेबल. आता पुढचं फ्युचर आहे हाय परफॉर्मन्स. आता ह्याचं कोण सांगू शकतं रे आन्सर? हाय परफॉर्मन्स कशामुळे आहे रे जावा? जावाचे प्रोजेक्ट अदर लँग्वेज पेक्षा जास्त स्पीडने परफॉर्म करतात का आपण का? वाय? जस्ट इन टाइम. येस, व्हेरी गुड. कारण की बघा, जावा ही आपली नुसती कंपाईल बेस्ड प्रोग्रॅमिंग लँग्वेज नाहीये. जावा इज अ इंटरप्रिटर प्लस कंपाईल बेस्ड प्रोग्रॅमिंग लँग्वेज. कारण की जावा क इंटरप्रिटर पण आहे, आणि जावा क स्पीड करण्यासाठी, एक्झिक्युशन ऑफ स्पीड करण्यासाठी जावाकडे काय आहे, जस्ट आत्ता यांनी सांगितलं, जस्ट इन टाइम कंपायलर. अशी कोणतीच लँग्वेज नाहीये आतापर्यंतच्या लँग्वेज मध्ये जी इंटरप्रिटर बेस पण आहे आणि कंपाईल बेस पण आहे. सी कंपाईल बेस लँग्वेज आहे, सी प्लस प्लस कंपाईलर बेस लँग्वेज आहे, पायथॉन ही इंटरप्रिटर बेस लँग्वेज आहे, जावा स्क्रिप्ट ही इंटरप्रिटर बेस लँग्वेज आहे, पण जावा लँग्वेज इंटरप्रिटर प्लस कंपाईल बेस लँग्वेज आहे प्रोग्रामिंग. दॅट्स वाय द फ्युचर न्यू द फ्युचर इज ऍडेड इन जावा हाय परफॉर्मन्स. आलं का लक्षामध्ये वाय हाय परफॉर्मन्स? हॅलो. बिकॉज जस्ट इन टाइम कंपाइलर. हा, बिकॉज ऑफ जावा इज अ कंपाईल बेस एज वेल एज इंटरप्रिटर बेस्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. दॅट्स वाय जावा प्रोग्राम एक्झिक्यूट फास्टली, एकदम फास्टली होतो, कारण की ते इंटरप्रिटर पण आहे त्याच्याकडे आणि कंपाईल पण आहे. पहिली जावा इंटरप्रिटर बेस होती काही काळासाठी, नंतर मग जस्ट इन टाइम कंपाईलर ऍड झाला एक्झिक्युशन इंजिन मध्ये, आणि मग जावाचं जावाने जे स्पीड घेतलं त्या स्पीडला कोणीच नाही आता थांबू शकत. का? बिकॉज ऑफ जस्ट इन टाइम कंपाईलर. दॅट्स वाय जावा इज अ हाय परफॉर्मन्स लँग्वेज. आलं का लक्षामध्ये? हॅलो. हो मॅम, यस मॅम, ओके. नेक्स्ट यस. फ्युचर आहे मल्टी थ्रेडेड. जावा ही मल्टी थ्रेडेड आहे. मला कोणी सांगू शकतो का थ्रेड म्हणजे काय असतं? हा प्रोग्राम असतो, ही प्रोसेस असते, काय असतं? प्रोसेस मला एकदम एक्झॅक्टली कोणी सांगितलं रे प्रोसेस? मॅम सांगितलं नाव सांग तुझं. प्रणव. प्रणव. एकदम प्रणव, एकदम ऍक्युरेट आन्सर दिलेलं आहे. बघा, हे सहसा मुलांना, न्यू बॅचलर मुलं असतात त्यांना माहित नसतं, कारण की प्रोसेस आणि प्रोग्राम हे काय आहे, दोन्ही कसे आहेत रे, सेम आहेत का वेगळे आहेत? प्रोसेस आणि प्रोग्राम बोथ आर सेम कन्सेप्ट या डिफरंट? सेम नाही. कोण म्हटलं सेम? आता हा हा ही तुमच्यासाठी असाइनमेंट झाली, शोधून काढायचं. मी सांगते हे दोन्ही डिफरंट, अतिशय डिफरंट कन्सेप्ट आहे. प्रोसेस ही कन्सेप्ट वेगळी आहे, प्रोग्राम ही कन्सेप्ट वेगळी आहे. आणि मल्टी थ्रेड म्हणजेच काय, किंवा थ्रेड म्हणजे काय असतं? एक लाईट वेट प्रोसेस असते. एक काय असते? लाईट वेट प्रोसेस असते. प्रोसेस बघा, आता मल्टी थ्रेडिंग म्हणजे काय असतं बघा. सपोज एक थ्रेड का सपोज एक थ्रेड मागे एक प्रोसेस आहे,
ठीक आहे. तर एक प्रोसेस काय करते, एक्झिक्यूट करते ग्रुप ऑफ स्टेटमेंटला. एक प्रोसेस बघा, एक थ्रेड रिप्रेझेंट इंडिव्हिज्युअल प्रोसेस. इंग्लिश मध्ये सांगते म्हणजे मोनिकाला समजेल. थ्रेड रिप्रेझेंट इंडिव्हिज्युअल प्रोसेस अँड दिस प्रोसेस एक्झिक्यूट ग्रुप ऑफ स्टेटमेंट. ठीक आहे. तसंच मग आपल्या जावामध्ये जेव्हीएम युजेस सेव्हरल थ्रेड आणि एक्झिक्युट ब्लॉक ऑफ कोड. कारण की एका टायमाला असंख्य प्रोसेसेस लाइनिंग मध्ये एक्झिक्युट होत असतात. असे तुम्ही असे बघा, ते काय म्हणतात असं, याच्यासारखं असं, मी आता कसं बोलू, मॅगीचं, मॅगीला तुम्ही कसं करता, असे थ्रेड चालू असतात, प्रोसेस चालू असतात, सायमंटेनियसली एक्झिक्युशन चालू असतं. बघितलंय का कधी ह्याचं स्ट्रक्चर थ्रेडचं? थ्रेड ही कॉन्सेप्ट सोपी नाही बरं का, थ्रेड. पण ही जावा मल्टी थ्रेडेड, म्हणजे मल्टिपल प्रोसेस सायमंटेनियसली एक्झिक्यूट चालू असतं, एक्झिक्युशन चालू असतं. आणि आपलं जेव्हीएम टेक केअर करतं की सेव्हरल थ्रेड एक्झिक्यूट ब्लॉक ऑफ स्टेटमेंट. म्हणजे सपोज 10 थ्रेड आहेत तर 10 थ्रेड 1000 प्रोसेसला एक्झिक्यूट करतं. कळतंय का मला काय बोलायचंय ते? समजतंय थोडं थोडं? एक प्रोसेस मल्टिपल, एक थ्रेड मल्टिपल प्रोसेसला एक्झिक्यूट करतो. जेव्हीएम हे आपलं हे ह्याचं का हे एक्झिक्यूट करण्याचं काम कोण करतो? जेव्हीएम करतो. जेव्हीएम काय करतो? यूज करतो सेव्हरल थ्रेड म्हणजे मल्टिपल थ्रेड आणि एक्झिक्यूट करतो भले मोठे ब्लॉक ऑफ कोड. हे एक्झिक्यूट काय करतो? तो हे करतो. आणि हे ब्लॉक ऑफ कोड क्रिएटिंग मल्टिपल थ्रेड ऍट अ टाइम, दॅट्स मीन मल्टी थ्रेडिंग कन्सेप्ट. आणि हे जावाचं फ्युचर आहे. आपण थ्रेडिंगचे भरपूर प्रोग्राम बघूया. थ्रेडिंग कन्सेप्ट म्हणजे त्याशिवाय तुमची क्लिअर होणार नाही, अशी ओरली सांगून थ्रेड होणार नाही. फक्त लक्षात घ्या, थ्रेड म्हणजे लाईट वेट प्रोसेस आणि हॅलो मल्टिपल. हा येस. मॅम, जे हार्डवेअर थ्रेड असतात आणि प्रोग्रामिंग थ्रेड असतात ते वेगळे असतात का सेम असतात? नाही, हार्डवेअर थ्रेड आणि प्रोग्राम थ्रेड वेगळा. प्रत्येक थ्रेडचा प्रकार वेगळा असतो, पण त्याचं काम तेच असतं, प्रोसेसला एक्झिक्यूट करणे. मग आता बघा, आणि तुम्हाला माहितीये का ही प्रोसेस काय असते? ही प्रोसेस एका ह्याला आपण, तुम्हाला कधी ऐकलंय का रे प्रोसेसचं लाईफ सायकल असतं? ऐकलंय कधी हा शब्द, लाईफ सायकल मॅम प्रोसेस? चॅप्टर बोल. मध्ये होतं मॅम, पण कधी हा, एवढं लक्ष नाही झालं. ही प्रोसेस जी असते ना जावा मध्ये किंवा तुम्ही कोणत्या पण लँग्वेज मध्ये घ्या, ह्या प्रोसेसला ना सगळे पॅरामीटर असतात. जसं आपल्या एका माणसाला असतात, त्याला लाईफ असतं, त्याचा आयडिया असतो, त्याची स्पेस असते, त्याचं त्याचं सगळं असतं. आणि ह्या प्रोसेसला एक्झिक्यूट करायला, म्हणजे मल्टीटास्किंगची डेफिनेशन काय? मल्टिपल टास्क एक्झिक्यूट सायमंटेनियसली. तसंच मल्टिपल प्रोसेस एक्झिक्यूट सायमंटेनियसली, दॅट मीन्स मल्टी थ्रेडर. आणि हे टेक केअर कोण करतं? जावामध्ये जेव्हीएम करतो. आणि मल्टिपल ब्लॉक ऑफ कोड थ्रू प्रोसेस तो काय करतो? एक्झिक्यूट करतो. हे एकदम अतिशय एक्सलंट फ्युचर आहे जावामध्ये मल्टी थ्रेडेड. कारण की बघा, तुम्हाला मी एक मल्टी टास्किंग म्हणजे काय रे? म्हणजे तुम्हाला थोडस ह्याच्या बरोबर तुम्ही मॅप करू शकता. व्हॉट इज द एनी वन एक्झाम्पल, रिअल टाइम एक्झाम्पल, व्हॉट इज मल्टिपल मल्टी टास्किंग? विंडोज मध्ये मल्टिपल टास्क ओपन करू शकतो आपण, म्हणजे आता क्रोमचे अरे मल्टिपल टॅब. आता आपण मल्टी टास्किंगच करतोय ना, म्हणजे मल्टिपल हो थ्रेड मॅम, थ्रेडच चालू आहे ना एक्झिक्युशनचं काम. कळतंय का? मॅप होतंय थोडं, मल्टी टास्किंग आहे. बघा इथं मी आता बघा मी काय करतेय, आता मी तुमच्याशी बोलती पण आहे, ह्याला पण फिरवतीये, तुमच्याकडे तुमच्या पुढं ह्याचं वर्ड डॉक्युमेंट फाईल पण ओपन आहे. हे काय टास्क चालू आहे ना तुम्ही ह्याच्यामध्ये. ज्या वेळेस तुम्ही, तुम्हाला अजून रिअलाइज करण्यासाठी मी तुम्हाला एक्झाम्पल देते. तुमच्याकडे वर्ड डॉक्युमेंट फाईल आहे, डॉक्युमेंट फाईल मध्ये तुम्ही लिहिता, त्यामुळे ऑटोमॅटिक सेव्ह पण होतं. म्हणजे ते चालू आहे ना थ्रेडचं काम, बॅकग्राऊंडला प्रोसेसचं काम चालू आहे, सेव्ह पण करायचं. आता योग्यता तुम्हाला सांग, ज्या टायमाला मी एखादं शीट तू आता अपडेट करायला दिलं, त्याच्यामध्ये मी नाही सेव्ह केलं तरी ते ऑटोमॅटिकला सेव्ह होत असतं ना, हो बरोबर आहे त्याचे थ्रेड चालूच मॅम. असतात. मला एक एक्झाम आठवलं, एक्झाम्पल नक्की होतं. शुअर तू सांगू शकते? हां, म्हणजे बघा, ऍट अ टाइम आपण टीव्ही पाहतोय, समोर जेवण पण करतोय, हातात मोबाईल आहे, चॅट पण करतोय, हे पण एक व्हेरी गुड, मल्टी हे थ्रेडिंगचं रिअल लाईफ एक्झाम्पल एक्झाम्पल झालं. आहे. अतिशय चांगलं बघा, तिला अतिशय मॅप झाले व्यवस्थित. ह्यालाच बोलतो आपण मल्टिपल, म्हणजे जावामध्ये हे काय होतं, मल्टी थ्रेडिंग मल्टी टास्किंग ह्या कन्सेप्ट होतात. थोडस कोरिलेट करा, एकदा प्रोग्राम तुम्हाला समजले की ती समजून जाईल. आलं का लक्षामध्ये? मला वाटतं एवढं इनफ आहे. फ्युचर आपण अजून स्केलेबिलिटी आहे, डायनामिक वेब पेज आपण हे जे पहिलं स्टॅटिक होतं, ब्राउझर वरती सपोज एखादं टेक्स्ट वगैरे आपल्याला हे करायचं असेल तर आपण ते फक्त स्टॅटिकली करू शकायचं. पण आता जावामध्ये अशी फॅसिलिटी आलेली आहे, जेम्स कोस्लिंगने एवढं सुंदर डिझाईन करून ठेवलेलं आहे की तुम्ही ॲपलेट थ्रू डायनामिक वेब पेज तुम्ही हे करू शकता. असे खूप सारे फ्युचर आहेत. तर सध्या एवढे 7 फ्युचर, 8 9 फ्युचर तुम्ही लक्षात ठेवले तरी पण चालेल.
समजलं का सगळ्यांना? एकदा मला कोण सांगू शकतं रे, सिम्पल, ऑब्जेक्ट ओरिएंटेड, डिस्ट्रीब्युटेड, रोबस्ट, सिक्युअर, सिस्टीम इंडिपेंडन्स, पोर्टेबल, हाय परफॉर्मन्स आणि मल्टी थ्रेडेड? बघू कोणाची मेमरी कॅपॅसिटी किंवा कॅप्चरिंग पॉवर किती चांगली आहे. सगळे कोण सांगू शकतं? ज्याला सगळे सांगता येईल त्याने फक्त मला सांगा बरं, येस ऑर नो. कोणाला नसेल आले तर काय हरकत नाही, आपण एकदा परत रिफ्रेश करूया तुमची मेमरी. पण कोण सांगतं? म्हणजे आपल्याला पुढच्या पॉईंटकडे जायचं, आपल्याला खूप पॉईंट कव्हर करायचे. चला कोण सांगतं? 5 वाजले, अजून 2 तास फक्त बाकी आहेत. कोण सांगतो? चला पटपट. योगिता, मोनिका, हॅलो मोनिका, आप बोल सकती हो क्या कि सिंपल, ऑब्जेक्ट ओरिएंटेड, डिस्ट्रीब्यूटेड, रोबस्ट, सिक्योर, सिस्टम इंडिपेंडेंस, पोर्टेबल, हाई परफॉर्मेंस, मल्टी थ्रेडेड मीन्स व्हाट? बोलो तो कौन बोल सकता है, सिंपल बोलो. तो इट्स अ सिंपल मैं पानी को थोड़ा बदल मल्टी दो. थ्रेडेड मीन्स वी कैन यूज थ्रेड आई डोंट नो एंड और क्या बोले तू मेरा स्क्रीन विजिबल है क्या मोनिका आपके सामने? हाँ हाँ है अच्छा, 1 मिनट में नहीं दिख रही। हाँ रोबोस्ट एक सिक्योर ये सिक्योर तो हर एक का सिस्टम मीनिंग बताया इंडिपेंडेंट राइट मैंने. एनी ऑफ सिस्टम वी कैन यूज इन एनी वे लाइक एनी काइंड ऑफ विंडोज हो और जो भी कोई ऑपरेटिंग सिस्टम में चल सकता है बराबर. पोर्टेबल पोर्टेबल ऑल्सो द सेम काइंड ऑफ मीनिंग आई गिव हाई परफॉर्मेंस और मल्टी थ्रेडेड, ओके, गुड बट गुड ट्राय मोनिका. अजून कोण सांगू शकतं बरं? चला मी एक 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 बघूया. सिंपल म्हणजे काय? सिंपल म्हणजे कोण सांगतं पटपट बोला. इजी टू लर्न इट इज एंड इजी टू लर्न इजी टू लर्न, अंडरस्टँडिंग इजी होतं बरोबर. ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे आता काही सांगायची गरज नाही, तुम्हाला माहितीच आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड. डिस्ट्रीब्युटेड म्हणजे काय तुम्हाला ते पण सांगायची गरज नाही, डिस्ट्रीब्युटेड कळतं. रोबस्ट म्हणजे काय? का रोबस्ट आहे? 2 फॅसिलिटी आहे जावाने प्रोव्हाइड केलेल्या. कोणत्या कोणत्या? स्ट्रॉंग मॅनेजमेंट आणि एक्सेप्शन हँडलिंग एक्सेप्शन हँडलिंग आणि मेमरी मॅनेजमेंट, बरोबर. सिक्युअर का? कारण की सिक्युरिटी प्रोव्हाइड केलेली, मोर सिक्युरिटी प्रोव्हाइड केलेली जावा ऑन इंटरनेट, ठीक आहे. देन सिस्टीम इंडिपेंडन्स म्हणजे काय? बाइट कोड हा कसा आहे? सिस्टीम इंडिपेंडेंट आहे, इंडिपेंडेंट हा, त्याच्यामुळे सिस्टीम इंडिपेंडन्स प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. पोर्टेबल म्हणजे काय? लुक अँड फील, जसं तुम्ही आउटपुट दाखवसान तसं सेम सगळीकडे दिसणार. हाय परफॉर्मन्स का? कारण की जावा ही कंपाईल प्लस इंटरप्रिटर्स बेस्ड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. आणि मल्टिपल थ्रेडेड म्हणजे मल्टिपल थ्रेड सायमल्टेनियसली एक्झिक्यूट होत असतात, म्हणून जावा ही कशी आहे? मल्टी थ्रेडेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. लक्षात येतील टॉप? जरी तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारलं तरी पण तुम्हाला ऍटलीस्ट पॉईंट तरी सांगता आले पाहिजे. चला आता मी एखादं कसं म्हणते, एखादी गोष्ट सांगितल्यासारखं मी तुम्हाला ह्याचं एक्झिक्युशन सांगते कसं होतं, हे सगळं व्यवस्थित समजून घ्यायचे. कारण की हे इंटरव्ह्यूला विचारतात आणि जो जावा लँग्वेज शिकतो त्याला हे जावाचं एक्झिक्युशन किंवा JVM चं आर्किटेक्चर हे समजलंच पाहिजे. एखादी गोष्ट सांगतात ना असं मी तुम्हाला पटकन फास्टली सांगते, कारण इट इज अ कम्प्लिटली थेरॉटिकल पार्ट, तो तुम्ही पण करू शकता. पण तरी पण मी तुम्हाला सांगते, समजून घ्या. मी कोणालाही विचारलं जाईन, जशी मी गोष्ट सांगते तसं सांगणार आहे ना, तसं तुम्ही पण मला सांगायचं गोष्टीसारखंच. चला तर सगळ्यात पहिलं मला सांगा, तुम्ही जावाचं एक्झिक्युशन कसं करता रे? म्हणजे जावाच्या प्रोग्रामला तुम्हाला रन करायचं आहे. सपोज आरती डॉट जावा नावाचं तुमच्याकडे एक प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये काहीतरी वॉट एव्हर तुम्ही एखादा मेसेज प्रिंट करताय, तर त्याला रन कसं करता तुम्ही? जावा सी आरती डॉट जावा असं म्हणता का नाही सांगा? हो हा, आणि मग तो जावाला रन कसं करता? मग तुम्ही जावा आरती असं रन करता. ते झाल्यानंतर मग तुम्हाला एक काय फाईल तयार होते रे? कोणती फाईल तयार होती? डॉट क्लास क्लास फाईल. फाइल हा, डॉट क्लास फाइल क्लास फाईल तयार होते. आणि इन जनरल त्या क्लास फाईलला काय करायचं, ती डॉट क्लास फाईल असते ना ती बाईट कोड मध्ये कन्वर्ट करावी लागते. आणि बाईट कोड काय असतं? इन्स्ट्रक्शन सेट असतो, ठीक आहे. आणि त्या इन्स्ट्रक्शन सेटलाच मशीन कोड मध्ये एक्झिक्यूट करण्याचं काम ऍक्च्युली आपलं JVM करत असतं. पण हे कसं, कोणत्या फ्लो थ्रू जातं हे आपल्याला समजून घ्यायचं. म्हणजे क्लास फाईल तयार होती, तिला बाईट कोड मध्ये कन्वर्ट करायची, ते बाईट कोडला मशीन लँग्वेज मध्ये कन्वर्ट करायचं युझिंग बाय मायक्रो प्रोसेसर. मॅक्रो प्रोसेसर आणि मायक्रो प्रोसेसर बोथ आर द डिफरंट कन्सेप्ट. आपला इथं यूज होतो मायक्रो प्रोसेसरचा. मायक्रो प्रोसेसर काय करतो? जावाचा जो डॉट क्लास फाईल आहे ते बाय सेट ऑफ बाय इन्स्ट्रक्शन सेट असतात त्याला मशीन मध्ये कन्वर्ट करून मग तो युजर पर्यंत आउटपुट पोहोचवण्याचं काम कोण करत असतं? आपला JVM करतो. म्हणजेच JVM हा काय रे? जसं जसं आपलं हृदय असतं, हृदय काय करतं? प्रत्येक पार्टला रक्त सप्लाय, रक्त जे असतं ते पास करतं, त्यामुळे बाकीचे सगळे पार्ट काम करू शकतात. तसंच विदाउट JVM आपण प्रोग्रामला एक्झिक्यूट करू शकत
नाही हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे. पण आता आपल्याला हे स्टेप बाय स्टेप बघायचं की जेव्हीएम नक्की एक्झॅक्टली काय करतो, हे क्लास लोडर काय बाबा, हा मेमरी मॅनेजमेंट स्ट्रक्चर काय आहे, जेव्हीएमची मेमरी म्हणजे हे मेथड एरियामध्ये काय असतं, हिप मध्ये काय असतं, जेव्हीएम स्टॅक मध्ये काय असतं, प्रोग्राम का रजिस्टर पीसी प्रोग्राम काउंटर रजिस्टर काय असतं, नेटिव्ह मेथड स्टॅक मध्ये काय असतं, एक्झिक्युशन इंजिन म्हणजे काय, नेटिव्ह मेथड इंटरफेस म्हणजे काय, नेटिव्ह मेथड लायब्ररीज म्हणजे काय, हे आपल्याला एका स्टोरी सारखं समजून घ्यायचंय, ठीक आहे. तर बघा आता मी कसं सांगते व्यवस्थित समजून घ्या. असं इमॅजिन करा, तुम्ही एक जावाचा प्रोग्राम लिहिला, ठीक आहे, जावाचा प्रोग्राम लिहिला आणि तो जावाचा प्रोग्रामला कंपाईल केलं. कंपाईल केल्यानंतर मग तुमची डॉट जावा क्लास फाईल तयार होते, डॉट क्लास फाईल, ठीक आहे. तर ती क्लास फाईल काय करतो जेव्हीएम, तो काय करतो लोड करतो, कोणावरती लोड करतो, क्लास लोडरवरती. तो काय करतो ती जा डॉट क्लास फाईल काय करतो लोड करतो कोणावरती, क्लास लोडर सबसिस्टीम म्हणू शकता किंवा तुम्ही क्लास लोडर म्हणू शकता. तुमच्या तुम्हाला सगळ्यांना डायग्राम दिसतीये ना समोर, हो हॅलो. मॅम, हां, त्या क्लास दिसते. लोडर वरती काय होतं, ती क्लास फाईल येते, पण त्या टायमाला तो क्लास लोडर जो असतो ज्याच्यावरती ती जी फाईल टाकली जाते किंवा लोड केली जाते, ठीक आहे, तर तो काय करतो तिला व्हेरीफाय करतो की ती प्रॉपर इन्स्ट्रक्शन सेट त्याच्या आहे की नाही आहे. जर त्याला काही सस्पिशियस वाटलं तर तो काय करतो लगेच त्या फाईलला रिजेक्ट करून टाकतो, ठीक आहे, आणि एक्झिक्युशन साठी पुढे पाठवत नाही. पण ती फाईल जर प्रॉपर असेल मग तो काय करतो त्याला मेमरी अलोकेट करतो, ठीक आहे, आणि ती मेमरी ह्या 5 सेक्शनमध्ये डिवाइड केली जाते. खालचे ते दिसतात, ज्या वेळेस बघा क्लास लोडरकडे क्लास फाईल आली, ती जर प्रॉपर इन्स्ट्रक्शन सेट असेल तिचे, तर तो काय करतो क्लास लोडर तिला मेमरी अलोकेट करतो, आणि ती मेमरी 5 सेक्शनमध्ये असते. पण ती मेमरी आणि आपला जो बाईट कोड असतो, जी क्लास फाईल असते, ते म्हणजे काय असतं रे, एक प्रोग्राम असतो जावाचा लिहिलेला तुम्ही प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये. पण मशीनला आपल्या आणि ह्याला एक्झिक्यूट, ऍक्च्युली जरी जे व्ही एम करत असा तरी इंटरनली त्याला एक्झिक्यूट कोण करतं, ऑपरेटिंग सिस्टमच करते ना. मग ऑपरेटिंग सिस्टमला कळतं का, नाही कळत. ऑपरेटिंग सिस्टमला कळण्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी काय करावं लागतं, मशीन लेवल लँग्वेज मध्ये त्याला कन्वर्ट करावी लागते. एक मिनिट हा, ओके, ठीक आहे. हे ह्याचा आदित्यचा आलाय कॉल मेसेज, ठीक आहे ठीक आहे, गेला तरी चालेल आदित्य, काही प्रॉब्लेम नाही. रेकॉर्डिंग मिळेल तुम्हाला, रेकॉर्डिंग नंतर ऐका, ठीक आहे. पण शक्यतो रेकॉर्डिंग ऐकणं आणि क्लासमध्ये प्रेझेंट असणं हा खूप फरक असतो. तर आज ठीक आहे, तुझं घरी फंक्शन वगैरे आहे त्यामुळे ओके, नो प्रॉब्लेम, ठीक आहे, नो इश्यू. तर ठीक आहे मॅम. हां, तर क्लास जो आहे आपला, जो तो लोड केला कोणत्या सेक्शन मध्ये लोड करतो, तो 5 सेक्शन मध्ये करतो. तर पहिला सेक्शन कोणता आहे, मेथड एरिया, हीप, जेव्हीएम स्टॅक, प्रोग्राम काउंटर रजिस्टर आणि नेटिव्ह मेथड स्टॅक, ठीक आहे. असं इमेजिन करा, प्रोग्राम एकदम प्रॉपर इन्स्ट्रक्शन सेट मध्ये आहे आणि त्याला मेमरी द्यायची. आणि प्रोग्राम म्हणजे काय असतो, ज्याच्यामध्ये क्लासेस मेथड असतात, ज्याच्यामध्ये व्हेरिएबल असतो, त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट असतं, त्याच्यात रन टाईम लायब्ररी असतात, त्याच्यामध्ये इम्पोर्ट पॅकेजेस असतात, याचंच कॉम्बिनेशन असतं का नाही सांगा मला. एक प्रोग्राम म्हणजे काय कॉम्बिनेशन असतं, त्याच्यामध्ये क्लास असतो, त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट असतो, त्याच्यामध्ये व्हेरिएबल असतात, त्याच्यामध्ये मेथड असतात, त्याच्यामध्ये काही अजून काय असू शकतं, त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये लायब्ररी असतात, त्याच्यामध्ये पॅकेजेस असतात. मग ह्या सगळ्याला मेमरी या 5 सेक्शनमध्ये अलोकेट होते. पण कोणत्या एक्झॅक्टली एरियामध्ये कोणाला कोणती मेमरी अलोकेट होते, तर हे कसं कळणार, तर बघा ते आता आपण बघूया, ठीक आहे. प्रोग्राम प्रॉपर आहे, क्लास लोडरने मेमरी त्याला अलोकेट केली. आता मेथड एरिया, मेथड एरियामध्ये तुम्हाला मी तुम्हाला हे माहीत असेल की प्रोग्राम मध्ये व्हेरिएबल्स असतात आणि मेथड असतात. तर बघा सी आणि सी प्लस प्लस मध्ये आपण मेथडलाच फंक्शन बोलतो. का बोलतो मेथडला फंक्शन, कारण की ते फंक्शन तुमच्या क्लासच्या आउटसाइडला असू शकतं किंवा क्लासच्या इनसाइड मध्ये असू शकतं. पण जावाच्या जावामध्ये एक 99% कसं असतं, ते क्लासच्या आउटसाइडला असतं, ठीक आहे, क्लासच्या आउटसाइडला असतो. त्यामुळे जावामध्ये आपण त्याला मेथड बोलतो. आणि ह्या मेथडमध्ये जावामध्ये एका क्लासच्या बाहेर किंवा विदिन प्रोग्राममध्ये मल्टिपल मेथड असू शकतात, मल्टिपल व्हेरिएबल असू शकतात. त्या मेथडला आणि व्हेरिएबलला मेमरी मेथड एरिया या सेक्शनमध्ये मिळते, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. कुठे भेटते सांगा मला, कुठे भेटते मेमरी त्याला, मेथडला आणि व्हेरिएबलला. मेथड एरिया मेथड एरियामध्ये भेटते. आणि व्हेरिएबल आणि मेथड म्हणजे काय असते सांगायची नव्याने गरज आहे का, तुम्हाला कळणारच आहे, ठीक आहे. याला मेमरी कुठे भेटते, मेथड एरियामध्ये. ज्या वेळेस मेथडला आणि व्हेरिएबलला मेमरी मिळाली,
का त्याचा ऑब्जेक्ट, ऑब्विसली ऑब्जेक्ट क्रिएट करणार आपण, ठीक आहे. मग जे काही जेवढे आपल्या प्रोग्राम मध्ये ऑब्जेक्ट असतात त्या ऑब्जेक्टला मेमरी हिप एरियामध्ये भेटते. ऑब्जेक्टला मेमरी कुठे भेटते? जेव्हीएम इमिजिएटली हिप एरिया तयार करतो. आणि त्या हिप मध्ये, कारण की हिप कसं आहे माहितीये का, हिप आणि स्टॅक ह्या दोघांमध्ये फरक आहे. स्टॅक मध्ये छोट्या छोट्या गोष्टींना मेमरी भेटते, हिप मध्ये मोठ्या मोठ्या, म्हणजे डायनामिक आहे. हिप कसा आहे? डायनॅमिक आहे. आणि स्टॅक कसा आहे? स्टॅटिक आहे. डायनामिक म्हणजे कधी पण जशी गरज लागेल तसं त्याला वाढवू शकतो आपण. म्हणून ऑब्जेक्टला मेमरी कुठे भेटते? हिप एरियामध्ये भेटते. थोडं जर सीचं मेमरी मॅनेजमेंटचं थोडं नॉलेज असेल तर तुम्हाला कळेल हिप आणि स्टॅक मधला फरक. ठीक आहे, हिप कसा आहे? ऑब्जेक्टला मेमरी कुठे भेटते? हिप मध्ये. आणि मेथड वगैरे आता स्टॅकचं मी तर सांगते, मी स्टॅकचे तर काय कोणती मेमरी भेटते सध्या एवढं लक्षात ठेवा. मेथड व्हेरिएबलला मेमरी मेथड एरियामध्ये भेटते. आणि ऑब्जेक्टला मेमरी कुठे भेटते सांगा? हिप एरिया मध्ये हिप एरियामध्ये भेटते. म्हणजे आता आपण हिप एरियामध्ये आपल्याला काय भेटलेलं आहे? ऑब्जेक्टला मेमरी भेटलेली आहे. आणि ही मेमरी देण्याचं काम इमिजिएट हिप एरिया क्रिएट होतो. हे कोण क्रिएट करतं रे? कोण क्रिएट करतं? चला बोला पटपट, थेरॉटिकल पार्ट वरती वेळ चाललाय, कोडिंग कडे जायचंय आपल्याला. हिप एरिया इमिजिएट हा जो हा पार्ट आहे किंवा हा एरिया जो आहे हा कोण करतं? काय बोलणार मॅम? हिप ही मेमरी आहे ना, ही इमिजिएट कोण का एरिया क्रिएट करतो? आपला जेव्हीएम, आपला एवढं म्हणण्यापेक्षा जेव्हीएम, ठीक आहे, जेव्हीएम करतो. आता जावा स्टॅक बघा, ज्या मेथड, ठीक आहे, आता मेथडला जर मेथडला आणि व्हेरिएबलला मेमरी भेटली कुठं? मेथड एरियामध्ये. पण ज्या रन टाईम असतात ज्यांना अदर एक्स्ट्रा मेमरीची गरज असते, ठीक आहे, किंवा ज्या छोट्या असतात पण त्या रन टाईमला म्हणजे त्यांचा जो रिझल्ट असतो, रिझल्ट आणि डेटा स्टोअर करण्यासाठी एक्स्ट्रा मेमरीची कधी गरज पडते, त्या एक्स्ट्रा मेमरीसाठी जी गरज पडते तशा व्हेरिएबलला किंवा तशा मेथडला जावा स्टॅक मध्ये ठेवलं जातं. ऑब्जेक्टला हिप मध्ये ठेवलं जातं. इनिशियली लेवलला जे व्हेरिएबल असतात त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहे बरं का. हे खरं एक्सप्लोअर केलं तर खूप मोठं आहे. ह्याच्यामध्ये तुमचे, आता मी व्हेरिएबल तुम्हाला सांगणार आहे, प्रत्येक व्हेरिएबलचा प्रत्येक सेक्शन वेगळा असतो. जसं तुम्हाला जर थोडंसं सीचं मेमरी मॅनेजमेंट असेल तर डेटा सेक्शन, टेक्स्ट सेक्शन, स्टॅक सेक्शन, हिप सेक्शन, असे भरपूर सेक्शन असतात. मग प्रत्येकाला कुठे कुठे मेमरी मिळायची, पण आता सध्या जावामध्ये एवढंच लक्षात ठेवा की आणि जे काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी किंवा जे काही एक्स्ट्रा मेमरीचे असतात ना ते स्टॅकमध्ये स्टोअर केले जातात. आता रजिस्टर, समजा तीन मेथड असतील तर तीन रजिस्टरला त्यांना फॉलो, म्हणजे इन्स्ट्रक्शन ऍड्रेस असतो रजिस्टर. प्रोग्राम काउंटर रजिस्टर पण हे काय सांगा, वन टाइप ऑफ मेमरीज आहे. जेवढे मेथड तयार होतील तेवढे रजिस्टर तयार होणार, आणि त्यांचा इन्स्ट्रक्शन सेट फॉलो करणार. ऍड्रेस, जो ऍड्रेस असतो ना तो सगळा ऍड्रेस रजिस्टर ह्या एरियामध्ये स्टोअर केलेला असतो. सपोज तीन मेथडचा असतील तर तीन मेथडचा इन्स्ट्रक्शन ऍड्रेस सेट हा रजिस्टर मध्ये स्टोअर असतो. आता नेटिव्ह मेथड स्टॅक, आता मी त्या मागच्याच लेक्चर मध्ये सांगितलं व्हॉट इज नेटिव्ह रे. नेटिव्ह म्हणजे काय असतं? नेटिव्ह म्हणजे काय असतं? लोकल नाही, नेटिव्ह म्हणजे लोकल नाही. नेटिव्ह म्हणजे सपोज जावा मध्ये बघा तुम्ही, सपोज आता मी तुम्हाला एक छान एक्झाम्पल देते. सपोज जावाच्या कोड मध्ये तुम्ही स्क्वेअर ठे फंक्शनला कॉल केलं, तर स्क्वेअर हे फंक्शन नेटिव्ह फंक्शन आहे, कुठंतरी ते लिहून ठेवलेलं आहे. म्हणजेच नेटिव्ह इन द सेन्स, जावामध्ये नेटिव्ह आलं का जावामध्ये डायरेक्ट डोळे झाकून बोलायचं की सी आणि सी प्लस प्लसच्या हेडर फाईल, इनबिल्ट हा इनबिल्ड म्हणू शकतो, किंवा सिस्टीम सिस्टीम डिफाइंड किंवा हेडर. आता सी मध्ये, सी सी प्लस प्लस मध्ये काय बोलतो? सी प्लस प्लस मध्ये तुम्ही नेम स्पेस बोलता, सी मध्ये तुम्ही हेडर फाईल बोलता. जे काही नेटिव्ह आहे, ठीक आहे, जे काही नेटिव्ह आहे ते सगळं तुमचं कुठं स्टोअर केलं जातं? नेटिव्ह मेथड स्टॅक मध्ये. जे काही हेडर फाईल रिलेटेड असतील ते नेटिव्ह मेथड स्टॅक मध्ये असतं. प्रोग्राम काउंटरला ऍड्रेस इन्स्ट्रक्शन सेट ट्रॅक केलं जातं. जेव्हीएम मध्ये जे काही एक्स्ट्रा मोर मेमरी लागते ती स्टॅक मध्ये जाते. हिप मध्ये ऑब्जेक्टला मेमरी मिळते, मेथड एरियामध्ये व्हेरिएबल आणि मेथडला एरिया मेमरी भेटते. हे लक्षात ठेवायचं, हे फक्त तुम्हाला मॅप झालं पाहिजे की तुम्हाला एवढं काही त्याच्या मागे हिस्ट्रीमध्ये जायची गरज नाहीये. फक्त तुम्हाला कशात काय स्टोअर होतं हे लक्षात ठेवायचं. आलं का लक्षामध्ये? येस मॅम हां. आणि बघा, सी आणि सी प्लस प्लस मध्ये ज्या हेडर फाईल असतात त्या हेडर फाईल कनेक्टेड असतात जेव्हीएमच्या प्रोग्राम सोबत.
ज्या बघा मी काय बोलतीये, ज्या काही सी आणि सी प्लस प्लस फाईल मध सी प्लस प्लस मधल्या हेडर फाईल असतात त्या कनेक्टेड असतात जेव्हीएल प्रोग्राम सोबत, त्याच प्रोग्रामला नेटिव्ह मेथड इंटरफेस बोलतात. ज्या काही हेडर फाईल कनेक्टेड असतात जेव्हीएमच्या प्रोग्राम सोबत त्यालाच बोलतात नेटिव्ह मेथड इंटरफेस. आणि नेटिव्ह मेथड लायब्ररी म्हणजेच सी आणि सी प्लस प्लस मधल्या लायब्ररी, ह्याचं असं काही वेगळं मिनिंग नाहीये. नेटिव्ह मेथड स्टॅक मध्ये त्या स्टोअर होतात. नेटिव्ह मेथड लायब्ररी म्हणजे सी आणि सी प्लस प्लस च्या जेवढे काही नेटिव्ह हेडर फंक्शन्स असतील ते इथं स्टोअर केले जातात, इथून त्यांना मेमरी मिळते. नेटिव्ह मेथड इंटरफेस म्हणजे जे काही सी आणि सी प्लस प्लस मधले हेडर असतात, हेडर ते कनेक्टेड असतात जेव्हीएम प्रोग्राम सोबत त्याला बोलतात नेटिव्ह मेथड इंटरफेस. आणि एक्झिक्युशन इंजिन म्हणजेच तुमचा इंटरप्रिटर आणि जस्ट इन टाइम कंपायलर, इथं कंटिन्युअसली एक्झिक्युशन चालू असतं. कसं असतं, जस्ट इन टाइम कंपायलर आणि इंटरप्रिटर कंटिन्युअसली एक्झिक्यूट करतो. ह्याच टेक्निकला अडॅप्टिव्ह ऑप्टिमायझर असं बोलतात. ह्याच कंटिन्युअस त्याचं एक्झिक्युशनचं काम, म्हणजे पहिलं पहिला लाईन रीड केली, एक्झिक्यूट केली, इंटरप्रिटरचं काम, प्रोग्रामला एक्झिक्यूट केलं, कंटिन्युअस असे मल्टिपल थ्रेड एक्झिक्युशन चालू असतं. तर ह्याच प्रोसेसला एक टेक्निकल वर्ड आहे अडाप्टिव्ह ऑप्टिमायझर. आणि एक्झिक्युशन इंजिन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुमचा जो जस्ट इन टाइम कंपायलर आणि हे असतं, इथंच तुमच्या बाईट कोडचं मशीनमध्ये कन्वर्जन होतं, मेमरी मिळते, एक्झिक्युशन होतं, कन्वर्जन होतं, आणि मग तो प्रोग्राम ऑपरेटिंग सिस्टीमकडं एक्झिक्युशनसाठी पाठवला जातो आणि ऑपरेटिंग सिस्टीम मग आपल्याला छानसं असं आउटपुट दाखवतं. हे मायक्रोसेकंडमध्ये चालतं. तुम्हाला सांगितलं आता कंपायलरचे फेजेस सांगितले मी मागच्याच वेळेला, कोणते कोणते कंपायलरचे फेजेस सांगितले, या सगळ्या फेज मधून तो जात असतो प्रोग्राम इंटरनली. हे जरी जावा थोडी व्हर्च्युअल वाटत असेल तर तरी पण ती नेटिव्हच प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे, त्याच्यामुळे सगळ्या नेटिव्हच्या फंक्शनॅलिटी तिथे यूज होतात. जसं की कोणतं कोणतं सांगितलं रे, चला मला पटपट सांगा, हायलाईट करा कोणी पण, प्रणव किंवा प्रतीक पैकी, फेजेस ऑफ कंपायलर. चला आता लेक्सिकन आपण अनालाइजर, सिंटॅक्स अनालाइजर, सिमेट्रिक अनालाइसिस, इंटरमीडिएट कोड जनरेटर, कोड कोड ऑप्टिमायझेशन आणि कोड ऑप्टिमायझर जनरेशन, कोड आणि जनरेशन कोड जनरेटर. बरोबर. ह्या सगळ्या फेजेस मध्ये जाऊन आता बघा, तसं बघा तुम्हाला माहित आहे का नाही माहित नाही, पण मी सिस्टीम प्रोग्रॅमिंग अँड ऑपरेटिंग सिस्टम हा कॉलेजमध्ये असताना शिकवलेला आहे. तर त्याच्यामध्ये तुमचा तुमचं काय असतं, कंपायलर असतो, मॅक्रो प्रोसेसर असतो, असेम्बलर असतो, पास वन असेम्बलर असतो, पास टू असेम्बलर असतो, लिंकर असतो, लोडर असतो, त्याच्यानंतर मग ऑपरेटिंग सिस्टीम असते. या सगळ्या फेज मधून जात असतो सेम, फक्त इथं इन शॉर्ट मध्ये जेव्हीएमचं आर्किटेक्चर कसं असतं, कुठे कोणाला मेमरी मिळते, हे मेमरी मॅनेजमेंट स्ट्रक्चर दिलेलं आहे जेव्हीएमचं. एवढं लक्षात ठेवा, कधीही कोणी विचारलं तर ऍटलीस्ट 3 ते 4 लाईन तरी तुम्हाला ह्याच्यावरती बोलता आल्या पाहिजे. चला मी आता कोणाला काही विचारत बसत नाही कारण की हा थेअरॉटिकल पार्ट आहे, तुम्ही कधी पण करू शकता. तर आता आपल्याला जायचंय ऍक्च्युअल प्रोग्रॅमिंगकडे. इथून खरी आपल्या जावाच्या प्रोग्रामिंगची सुरुवात झाली. आता थेअरॉटिकल पार्टवर आपला वेळ जाणार नाही, आपण जास्तीत जास्त वेळ प्रोग्रामिंगकडे देऊया, ठीक आहे. तर आता बघा, प्रोग्रामिंगकडे जाणे तर फक्त मी पॉईंट हायलाईट केलेले आहेत. मी तुम्हाला एक एक प्रोग्राम तुम्हाला रन करून दाखवणार आहे, एक एक प्रोग्रामची कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगणार आहे. जर हे असं केलं तर असं होतं, तसं नाही केलं तर तसं नाही होत, ठीक आहे, असं दाखवणार आहे. पण त्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायची आहे की जावामध्ये इम्पोर्टिंग क्लासेस असतात. तर जावामध्ये बाय डिफॉल्ट एक इम्पोर्टिंग पॅकेज आहे, तर ते कोणतं, आणि बाकीचे जर नसतील तर त्यांना इम्पोर्ट करायची गरज लागते. तर ही कन्सेप्ट समजण्याआधी, तर जावामध्ये कसं स्ट्रक्चर असतं, जावा लायब्ररी असते, जावा लायब्ररीमध्ये मल्टिपल पॅकेज असतात, पॅकेजेस असतात, पॅकेजेसमध्ये मल्टिपल क्लासेस आणि इंटरफेसेस असतात, मल्टिपल क्लासेस आणि मल्टिपल इंटरफेसमध्ये मल्टिपल मेथड्स असतात. तर हे स्ट्रक्चर कधी विसरायचं नाही. जावा लायब्ररी, पॅकेजेस, हे सगळं असं खाली खाली आहे, बरं का, याला खाली खाली ओढा. जावा लायब्ररी, त्याच्या खाली पॅकेजेस, त्याच्या खाली क्लासेस अँड इंटरफेसेस, आणि त्याच्या खाली मेथड. आता आपल्याला इंटरफेसेस डिटेलमध्ये बघायचे, मेथड्स मल्टिपल मेथड तुम्हाला बघायच्या, पॅकेजची कन्सेप्ट बघायची, लायब्ररी कशी आपण इम्पोर्ट करणार, कसं पॅकेज क्रिएट करायचं, एका ऍडव्हान्स फ्रेमवर्कमध्ये कोणत्या पॅकेज खाली कसं कोण काम करतं, हे सगळं आपल्याला बघायचंय, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पॅकेजच्या इम्पोर्टिंगमध्ये 2 प्रकार येतात. एक येतं इम्प्लिसिटली इम्पोर्टेड आणि दुसरं येतं एक्सप्लिसिटली. दुसरं कोणतं येतं, एक्सप्लिसिटली. पहिलं येतं इम्प्लिसिटली, एक मिनिट इथून मी एंटर मारते. हां, तर इम्प्लिसिटली इम्पोर्टेड आणि एक्सप्लिसिटली इम्पोर्टेड हे मी तुम्हाला प्रोग्रामेटिकली पण दाखवते. पण बघा आता ह्याच्यामध्ये इम्प्लिसिटली इम्पोर्टेड मध्ये काय दिलंय, जावा डॉट लँग पॅकेज. तर जावामध्ये हे असं पॅकेज आहे ज्याला तुम्ही डिक्लेअर नाही केलं तरी ते असतं,
डिक्लेअर केलं नाही तरी ते असतं. आणि त्याच्यामध्ये काय काय आहे, सगळे स्ट्रिंगचे स्ट्रिंग रिलेटेड डेटा, ऑब्जेक्ट रिलेटेड डेटा, सिस्टीम रिलेटेड डेटा, मॅथ फंक्शन, थ्रेडिंग रिलेटेड डेटा तुम्हाला ह्या पॅकेजला पर्सनली म्हणजे पर्टिक्युलरली इम्पोर्ट करायची गरज पडत नाही. ह्याच्यावरती पण मी तुम्हाला प्रोग्राम दाखवते. आणि एक्सप्लिसिटली इम्पोर्टेड, मग त्याच्यामध्ये जावा डॉट युटिल पॅकेज येतं. मग ते जावा डॉट युटिल पॅकेज असो किंवा जावा डॉट इनपुट आउटपुट पॅकेज असो किंवा जावा डॉट नेट असो, हे सगळे एक्सप्लिसिटली येतात. यांना तुम्हाला इम्पोर्टच करावं लागतं. जर तुम्ही इम्पोर्ट नाही केलं तर तुम्हाला काय येणार, तुम्हाला माहिती आहे काय येणार, कंपायलेशन एरर येणार. ते जर तुम्हाला तुम्हाला दिसेल, तुम्ही मोठ्या मोठ्या ऍडव्हान्स फ्रेमवर्क मध्ये, आता किती इतके छान फॅसिलिटी आहे फ्रेमवर्क मध्ये, तुम्ही फक्त त्या ऍरोपाशी गेले आणि ते जर तुम्ही इम्पोर्ट बोलले तर ते ऑटोमॅटिकली इम्पोर्ट होतं. पण ह्याच्यावरती मी तुम्हाला एक दोन छान कोड दाखवते जे तुम्ही मला नेक्स्ट आठवड्यात करून दाखवायचे. तर मी आता तुम्हाला दाखवते की इम्प्लिसिटली इम्पोर्टेड आणि एक्सप्लिसिटली इम्पोर्टेड कसं असतं. याचा एकदम छोटासा कोड बघूया, म्हणजे ही एकदम बेसिक कन्सेप्ट तुमची समजून जाईल तुम्हाला. आता बघा, इथे मी दिलेलं आहे की इम्प्लिसिट पॅकेज. आता ह्या इम्प्लिसिट पॅकेज मध्ये, इम्प्लिसिट पॅकेज म्हणजे काय सांगा. आत्ताच मी सांगितलं इम्प्लिसिट म्हणजे काय. हॅलो, येस येस बोलो. हां, इम्प्लिसिट पॅकेज म्हणजे काय. बाकीचे कुठं झोपले का रे. इम्प्लिसिट मध्ये काय सांगितलं, कोणते कोणते इम्प्लिसिट मध्ये कोणतं पॅकेज येतं आणि एक्सप्लिसिट मध्ये कोणतं पॅकेज येतं. चला पटकन लिस्ट करा. डॉट जावा कोणतं जावा, डॉट जावा म्हणजे कोणतं जावा, हे बघा, लक्ष समजून घ्या. हे कन्सेप्ट तुमच्या तुम्हाला कोणी सांगणार नाहीये, ही कन्सेप्ट महत्वाची आहे. जावा डॉट लँग. इम्प्लिसिट म्हणजे जावा डॉट लँग, ज्याला तुम्हाला इम्पोर्ट करायची गरज आहे का स्पेशली, कारण की ते असतं, त्याला इम्पोर्ट करायची गरज नसते. त्याच्यामध्ये सगळे स्ट्रिंग रिलेटेड, ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट रिलेटेड, सिस्टीम रिलेटेड जेवढे काही फंक्शन्स असतील, मॅथ रिलेटेड जेवढे फंक्शन असतील, थ्रेडिंग रिलेटेड जेवढे फंक्शन्स असतील, लायब्ररी असतील, मेथड असतील, काही इनबिल्ड फंक्शन्स असतील, ते सगळे या जावा डॉट लँग मध्ये येतं. जावा डॉट लँग हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. हे इम्प्लिसिटली पॅकेज आहे. इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारतात, देखा बघा, पॅकेज इज इम्प्लिसिटली इम्पॉर्टंट इन एव्हरी जावा प्रोग्राम. इट कंटेन इसेन्शियल क्लासेस सच अ स्ट्रिंग, ऑब्जेक्ट, सिस्टीम, मॅथ आणि थ्रेड. याला आपल्याला इम्पोर्ट करायची गरज नाही, याच्या रिलेटेड असेल तर. म्हणजे सगळं इनबिल्ड येतं, पण एक्सप्लिसिटली असेल तर त्याच्यामध्ये जावा डॉट युटिल येतं, युटिलिटी क्लासेस येतात सगळे, जावा डॉट इनपुट आउटपुट येतं, जावा डॉट नेट येतं. तर मी आता इथं तुम्हाला एक्झाम्पल दाखवते. आता बघा, हे आता हे तर आपलं मेन पॅकेज आहे. तुम्हाला आठवत असेल मी एसटीएस मध्ये तुम्हाला हे पॅकेज तयार करून दाखवलेले आहे. आता इम्प्लिसिट पॅकेज मध्ये बघा, आता इथं हॅलो वर्ड घेतलेलं आहे, एक स्ट्रिंग तयार केलेली आहे हॅलो वर्ड, त्याला मेसेज पास केलेला आहे. इथं डबल डेटा टाइप घेतलेला आहे, एक मॅथ क्लास घेतलेला आहे बघा, स्क्वेअर नावाचं फंक्शन आपण कॉल केलेलं आहे. त्याच्यानंतर इंटीजर नंबर घेतलेला आहे, त्या नंबरला पास केलेलं आहे, इंटीजर रिलेटेड आपण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर थ्रेड तयार केलेला आहे, एक थ्रेड थ्रेड इज इक्वल टू न्यू थ्रेड, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट इन, थ्रेड इज रनिंग. पण इथं तुम्ही इम्पोर्ट केलंय का त्या पॅकेजला, इम्पोर्ट केलंय का, नाही केलेलं आहे, तरी पण हा प्रोग्राम रन होणार आहे. तसंच आता इथं एक्सप्लिसिट आहे, एक मिनिट, ठीक आहे. आता इथं बघा, एक्सप्लिसिट आहे, एक्सप्लिसिट पॅकेज आहे. आता मी ह्या पॅकेजला काढून टाकते. एक्सप्लिसिट म्हणजे आता हे जावा मधलं अरे युटिल मधलं पॅकेज आहे, मी काढून टाकलं. आता हे नाही केलं डिक्लेअर तरी चालतंय का रे. तुम्हाला काय दिसते स्क्रीनवरती, काहीच नाही. काहीच नाही, काहीतरी दिसतंय ना मला, मला दिसतंय, तुम्हाला दिसत नाही का. काढून टाकले मी त्या पॅकेजला, काय दिसतंय तुम्हाला सांगा मला पटपट. नो नो कन्सोल टू डिस्प्ले ऍट दिस टाइम. नाही, तुला एरर दिसत नाही का इथं. हां हो मॅम, दिसतोय, तिथं दिसतोय. हां मग ते काय म्हणतं इथं, की ह्याला इम्पोर्ट करा, अरे लिस्ट कॅनॉट बी रिझोल्व टू द टाईप. हे कशातले आम्हाला नाही समजते, हे कश कोणत्या ह्याच्यासाठी आम्हाला पॅकेज पाहिजे. आणि पॅकेज मध्ये मल्टिपल क्लासेस आणि इंटरफेसेस असतात, आणि त्या इंटरफेसेस मध्ये आणि क्लासेस मध्ये मल्टिपल मेथड इम्प्लिमेंटेड असतात ऑलरेडी, म्हणून आपण ते पॅकेजला इम्पोर्ट करतो. कळते का ही कन्सेप्ट. आपल्याला इम्पोर्ट करायची, कारण तो म्हणतोय की अरे लिस्ट कॅनॉट बी रिझोल्व टू अ टाइप. आम्हाला नाही माहिती, पण तुला माहिती आहे
युटिल क्लास मध्ये लिहिलेली कन्सेप्ट आहे. त्याच्या आता युटिल पॅकेज मध्ये मल्टिपल क्लासेस असतात, मल्टिपल इंटरफेसेस असतात, मल्टिपल क्लासेसच्या आतमध्ये मल्टिपल मेथड लिहिले असतात, त्याची बॉडी लिहिली असते, त्याला इम्प्लिमेंट केलेलं असतं. त्या इम्प्लिमेंटेशन तो म्हणतोय मला नाही माहिती पण ही अरे लिस्ट काय आहे, मग तो काय म्हणतोय याला तू काय कर इम्पोर्ट कर, मग मी तुझी एरर घालवतो. त्याला म्हणलं तो काय करणार, मग अरे लिस्ट तुम्ही डिक्लेअर केलं का नाही, मग या अरे लिस्टला तुम्ही तो इथं त्याला पॅकेज मिळालं, त्याच्यामुळे आपली एरर काय झाली, गेली का नाही सांगा मला एरर, हो मॅम गेली हो गेली का गेली नाही एरर. कारण की आपण त्या पॅकेजला काय करतो केलंय, एक्सप्लिसिटली काय केलंय आपण इम्पोर्ट केलंय, आपल्याला गरज पडली इम्पोर्ट करायची, पण इम्प्लिसिट पॅकेज मध्ये ते बाय डिफॉल्ट घेतं. बाय डिफॉल्ट पॅकेज कोणतं आहे आपलं, जावा मधलं जावा डॉट लँग, लँग्वेज, लँग फॉर लँग्वेज पॅकेज. राहीन का लक्षामध्ये दोन्ही कन्सेप्ट आहे, छोट्याशा बेसिक कन्सेप्ट आहे पण ते प्रोग्रामॅटिकली मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. आता मला सांगा इथं अरे लिस्ट कोणत्या टाईपची बनलेली आहे रे, स्ट्रिंग कोणत्या स्ट्रिंग टाईपची आहे, स्ट्रिंग स्ट्रिंगची आहे. मोनिका, हॅलो मोनिका, हॅलो मोनिका, आवाज आ रहा है मेरा? हो रहे बट किसी का आवाज नहीं आ रहा है या क्या है मुझे समझ में नहीं आ रहा। अरे प्लीज रिस्पॉन्स करत जा. कोई रेस्पॉन्ड नहीं कर। हेलो मेरा प्रणव, आवाज आ रहा है? मेरा हाँ आपकी आपकी आ रही है. योगिता माझा आवाज येतोय. आता बोलायचे, हा खूप सारे हो प्रोग्राम ऐसा घेणार ही आहे, सर। खूप साऱ्या महत्वाच्या कन्सेप्ट चालू झालेत. आता सगळ्यांनी बोलायचे. मला सांगा या अरे लिस्टचा टाईप कोणता आहे, कोणत्या टाईपची आपण लिस्ट बनवतोय. अरे बाळांनो बोला, मीच बडबड स्ट्रिंग करते. है ना? स्ट्रिंग टाईपचे आहे ना, तुम्हाला दिसते ना हॅलो वर्ड. हा जर मला आता हिला सपोज मला हिचं इंटीजर टाईपची करायची असेल तर मग मला काय करावं लागेल रे. मला मी हे ह्याच्या डिटेल मध्ये जाणार नाही कारण की कलेक्शन पार्ट मध्ये येतं हे. हे खूप मोठं डीप टॉपिक आहे आपला. तर मला सपोज आता तुमच्या डोळ्याला दिसतंय म्हणून मी तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस करते आतापासून. तर मला सपोज आता काय करायचं, इंटीजर टाईपचा मला किंवा मला सपोज 1 2 3 असे नंबर ऍड करायचे आहेत लिस्ट मध्ये, ऍरे लिस्ट मध्ये. तर कसं करणार सांगा मला, तुम्ही सांगा मॅम त्याला कोणी. स्ट्रिंगच्या जागेवरती इंटीजर टाकणार आणि खाली हॅलो वर्डच्या तिथले डबल कोट काढून तिथे फक्त इंटीजर नंबर नाही टाकणार। मला हे पण ठेवायचे, हे पण ठेवायचे आणि ते पण ठेवायचे, कसं करणार. मॅम ऍरे लिस्ट आणि स्ट्रिंगच्या सिंटॅक्स सेम राहील मॅम, फक्त स्ट्रिंगच्या जागी इंटीजर काढू। ओके हे कोण सांगते मला आता, प्रतीक प्रतीक सांगते, बाकीचे बोला रे बाळांनो. तुम्हाला आता ही कॅम्पियन खूप बेसिक आहे. हा आता इथं काय येणार सांगा मला, इथं काय येणार, इंटीजर 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 इन इंटीजर येणार, इंटीजर आय कॅपिटल येणार का. नाही मॅम, मॅम दोन्ही स्क्वेअर मध्ये मीटर चेंज आहे थोडासा। आय कॅपिटल येणार का. हा खूप एकदम बेसिक क्वेश्चन विचारला मी, आय कॅपिटल येणार का. हो हा आता इथं लिस्टच येणार का सांगा मला. हो मॅम अरे लिस्टच। नाही लिस्ट, लिस्ट LIST, LIST म्हणजे काय रे इथलं आता ते. हा काय आहे लिस्ट, हा म्हणजे काय इथलं प्रकार, तुम्हाला हे क्लास है का ऑब्विसली मैम? का ऑब्जेक्ट है मैम? ऑब्विसली हा ऑब्जेक्ट आहे. अरे लिस्ट इंटीजर टाईपचा ऑब्जेक्ट आहे हा लिस्ट. मग ऑलरेडी स्ट्रिंग दुसरा नाव आहे मॅडम मॅम त्याचा एफ। क्लास कोणता आहे? पण अरे लिस्टचा क्लास अरे मॅम लिस्टचा क्लास अरे लिस्ट है का? अरे लिस्ट ही काय आहे, लिस्ट आहे आणि त्याचा टाईप स्ट्रिंग टाईपची, म्हणजे त्या लिस्ट मध्ये फक्त स्ट्रिंग टाईपचेच येणार सगळे स्टोअर होणार. हाँ म्हणजे इंटीजर मॅम मध्ये अरे लिस्ट हा क्लास आहे आणि लिस्ट हा ऑब्जेक्ट है। लिस्ट हा काय ऑब्जेक्ट आहे. मग आता इथे LIST येईल का, कारण हा ऑब्जेक्ट ऑलरेडी बनलाय ना LIST आणि याच्यामध्ये दुसरं फक्त नाव काय स्टोर बोलला होणार तुम्ही? आहे. वेगळं काहीतरी नाव येईल ना? हा मग इथे सपोज मी 1 टाकू शकते. हो मॅम हा हो बरोबर. आता आता पुढची प्रोसेस अजून काय सांगा. आता मला नंबर स्टोअर करायचे मग काय मॅम। करावं. लिस्ट वन डॉट बरोबर, लिस्ट 1 डॉट मॅम ऍड का येते? ऍडचं नाही ऍड, कळलं मॅम, पण ऍड ऍड चेन मेथड आहे, आणि ऍड मॅम ही मेथड आहे, ऍड करती तिच्यात मेथड. काही पण स्टोअर करू शकतो ना आपण? हा हा मॅम काय तिथं करणार, फक्त नंबर इन मॅम, डबल कोट नाही आहे ना, ऍड ह्या मेथड मध्ये काय येणार, ह्याच्यामध्ये काय पास करणार तू, नंबर, काही पण नंबर. फक्त नंबर टाकणार, डबल कोट नाही टाकणार मॅम। हा डबल कोट का नाही टाकणार रे, डबल कोट. मॅम ते फक्त डबल स्ट्रिंग कोट ला ऑन वापरतो आपण। स्ट्रिंग, बरोबर, व्हेरी गुड. हा आणि आता काय करणार रे आता पुढं. मॅम झालंय मॅम, रनच करू। नाही अजून काय लिस्ट काय मिसिंग आहे. मॅम लिस्ट वन प्रिंट करा ना खाली, येस लिस्ट वन व्हेरी डॉट। गुड. हे छोटे छोटे गोष्टी समजायच्या हो। म्हणूनच सांगते, हे खूप बेसिक आहे, हे खूप अतिशय बेसिक आहे, हेच तुम्हाला शिकायचे. हे एकदा तुमचं हँड्स ऑन आला ना का तुमचा कोणी हात धरू शकणार नाही.
हे कोणाच्या लक्षात आलं रे, ह्याला आपल्याला आता प्रिंट करावं लागेल, त्याच्याशिवाय ते दिसणार आहे का? इथं काय करावं लागेल सांगा मला आता, लिस्ट वन. वन हा मग आता हे झालं आपलं, आपण काय केलं रे, ऍरे लिस्ट बनवली, एक स्ट्रिंग टाईपची बनवली आणि एक कोणत्या टाईपची बनवली, इंटीजर टाईपची बनवली. आता आपण बघू रन करून ह्याला, रन होतोय का? रन ॲज अ जावा प्रोग्राम झालं का रन तुमचं सांगा. वन डिस्प्ले झाला आणि हॅलो वर्ड पण डिस्प्ले झाला. हॅलो वर्ड एका लिस्ट मध्ये आलं, पहिला हॅलो सेपरेट झाला आणि वर्ड पण सेपरेट झाला. तर हे कोणत्या कास्टिंग मध्ये, कोणत्या पॅकेज मध्ये येतं सांगा? एक्सप्लिसिट पॅकेज मध्ये येतं. मला फक्त सांगायचं, मला तुम्हाला ऍरे लिस्ट पण नाही शिकवायचं इथं, स्ट्रिंग हा रॅपर ऑब्जेक्ट पण नाही शिकवायचा तुम्हाला. मला तुम्हाला फक्त इथं सांगायचंय की इथं आपल्याला पॅकेज आपल्याला इम्पोर्ट कसं करायचं हे शिकवायचं होतं फक्त. कळलं तुम्हाला आता हे? आता इम्प्लिसिटचं पण दाखवते एकदा रन करून. इम्प्लिसिट मध्ये इथं आपण टाकलं नाही, टाकलं तरी चालतं, नाही टाकलं तरी चालतं. आता ह्या प्रोजेक्टला पण मी रन करते, इथं कसल्या प्रकारची एरर आलेली नाहीये, त्याच्यामुळे आपलं हे रन होणार आहे. आलं का झालं का रन सांगा. हॅलो. हो मॅम, झालंय. हा क्लिअर सगळ्यांचं? मला एकदा सगळ्यांनी क्विक रिस्पॉन्स द्या बरं. इम्प्लिसिट पॅकेज आणि एक्सप्लिसिट पॅकेज मधला फरक कळला? एक्सप्लिसिट म्हणजे काय सांगा, आपल्याला इम्पोर्ट करावं लागतं, स्वतःहून आपल्याला टाकावं लागतं. नाही केलं इम्पोर्ट तर मग एरर येते. आणि इम्प्लिसिट मध्ये करा नाही का, पण त्याच्या रिलेटेड त्याच्यामध्ये काय काय येतं सांगा? ऑब्जेक्ट येतो, स्ट्रिंग येतो, आयव येतं, थ्रेड येतं, मॅथ फंक्शन येतात, मेथड त्याच्या रिलेटेड काय असेल का त्याला आपल्याला इम्पोर्ट करायची गरज पडत नाही. पण ते सोडून जर वेगळं असेल तर इथं ऍरे लिस्ट मी केलं असतं तर मला इथं पण करावं लागलं असतं का? नाही, कारण की ते इम्प्लिसिट पॅकेज मध्ये मोडत नाही, ते कशात मोडतं? एक्सप्लिसिट मध्ये. त्याच्यामुळे त्याला आपल्याला करावंही लागणार, हे लक्षात ठेवायचं. एक छोटीशी बेसिक कन्सेप्ट होती, हे फक्त मी तुम्हाला सांगितली. चला पुढच्या टॉपिककडे वळूयात आपण. पुढचं अतिशय महत्वाचं, आजपर्यंत तुम्ही फक्त आणि फक्त ओरलीच बघितले किंवा आपण ऍक्च्युअल मध्ये तर तुम्हाला कळण किती डिफिकल्ट असतं अंडरस्टँडिंग लेवलला, आणि डिफिकल्ट मधून तुम्हाला ते समजल्यावर किती भारी वाटतं हे मी तुम्हाला आज एक कन्सेप्ट शिकवणार आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला त्याच्यापेक्षा मोठी अजून कन्सेप्ट शिकायची, पण एक 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 बघूया आपण. ठीक आहे, चला आता आपलं हे झालं इम्प्लिसिट एक्सप्लिसिट झालं. आता आपण येऊया ऍक्सेस मॉडिफायर कडे. तुम्ही म्हणसान काय हे मॅडम, हे आम्हाला सगळं कळतं, हे ओरली सांगतं, पण नाही, आपल्याला ह्या स्ट्रक्चर मध्ये समजून घ्यायचे. हे इतकं महत्वाचं स्ट्रक्चर आहे, एकदा तुम्हाला हे समजलं का मग तुमचं तुमचं 10% तुम्हाला जावा समजल्यासारखं आहे. एकदा हे स्ट्रक्चर समजणं अत्यंत महत्वाचं आहे. तर मोनिका अँड योगिता, हॅलो मोनिका अँड योगिता, एम आय ऑडिबल विथ यू? यस यस, यू आर ऑडिबल. हा मोनिका एक मिनट, हू मैं एक्चुअली म्यूट है तो मैं, हाँ बोलो ना फिर, अनम्यूट करो रे यार, सब अनम्यूट करो सब भी. हम मैंने बोला ना इधर बोलना चाहिए यार, अगर नहीं बोलते हो तो आपका कंसेप्ट, हमको एक एक कंसेप्ट क्लियर करके आगे जाना है. देखो पूरा जावा सीखना है ना तो ऐसा चार टॉपिक लेना है और चार टॉपिक छोड़ देना है, ऐसा नहीं करना है. अगर सारे टॉपिक के साथ अंडरस्टैंड करके जाएंगे ना तो आपको किधर ही जावा आगे मतलब आपका खुद का स्टडी करके करने की जरूरत नहीं है. इधर क्लास में ही आप अच्छे से ध्यान दे दो तो आपको आगे जाके सिर्फ प्रैक्टिस करना है आपको. ठीक है, तो देखो शायद मुझे ऐसा लगता है योगिता को और मोनिका को मैंने एक्सेस मॉडिफायर का थोड़ा सा कंसेप्ट सिखाया है. तो मोनिका और योगिता आप मुझे थोड़ा सा ये टेबल भरने में हेल्प करो, बाद में मैं डीपली प्रणव को और प्रतीक को बताती हूँ. तो बहुत ही इंटरेस्ट से मैं बताऊंगी आपको और इसका ये स्ट्रक्चर देखेंगे पूरा. तो ये स्ट्रक्चर इतना अच्छे से अंडरस्टैंड करेंगे तो आपका ऐसा समझ लो आपका जावा का 10% में कॉन्फिडेंस आ जाएगा आपको. तो ये स्ट्रक्चर समझने के बाद अभी बताओ मुझे. देखो अभी इधर मैंने क्या डाला है कि हमको एक्सेस मॉडिफायर या एक्सेस स्पेसिफायर कौन सा भी आप बोल सकते हो, तो एक्सेस मॉडिफायर और एक्सेस स्पेसिफायर बोथ आर द सेम कंसेप्ट. अभी हमको समझना है कि जावा के अंदर, किसी ने अभी बताया था कि जावा के अंदर 4 कीवर्ड है एक्सेस स्पेसिफायर के अंदर. सी प्लस प्लस के अंदर 3 कीवर्ड थे, अभी जावा के अंदर 4 कीवर्ड है. तो कौन कौन से है एक बार रिपीट कर. प्राइवेट, प्राइवेट, प्रोटेक्टेड, पब्लिक और डिफॉल्ट. वेरी गुड. देखो इधर आपके सामने भी है पब्लिक, प्रोटेक्टेड, डिफॉल्ट और प्राइवेट. नो डाउट कौन से भी सीक्वेंस से लो, क्योंकि हर एक का मीनिंग अलग है, हर एक का स्कोप अलग है, वो हमको ये स्ट्रक्चर थ्रू अंडरस्टैंड करना है. तो अभी बताओ, देखो इधर मैंने कुछ ये लिखा है सेम क्लास सेम पैकेज, सब क्लास मतलब डिफरेंट पैकेज अदर पैकेज. देखो सेम, एक मिनट, सेम क्लास सेम पैकेज सब क्लास और अदर पैकेज, ऐसे 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 पढ़ो.
सेम क्लास सेम पैकेज सब क्लास अदर पैकेज। अभी मुझे बताओ, अभी सबको ये इसका आंसर सबको पता होना चाहिए। आप मुझे बताओ कि पब्लिक का एक्सेस कहाँ कहाँ तक होगा, सेम क्लास में होगा? चलो मुझे आंसर दो क्विकली। सेम क्लास एंड आउटसाइड सेम क्लास क्लास सब क्लास और सेम पैकेज में नहीं होगा क्या पब्लिक एक्सेसिबल होगा ना, और होगा अदर पैकेज में? अदर पैकेज में भी होगा मैम। ऑब्वियसली होगा। तो इधर मैं क्या डाल सकती हूँ? यस यस यस, और इधर भी क्या डाल सकती हूँ? यस। ठीक है, पब्लिक का समझ में आया। अभी मैं बोलती हूँ प्रोटेक्टेड का। प्रणव प्रतीक, योगिता को कोई ना प्रॉब्लम नहीं होगा। प्रणव प्रतीक हिंदी चलेगा, क्योंकि मुझे ऐसा लग रहा है कि थोड़ा मोनिका को मराठी नहीं, मतलब उसको समझती नहीं एक्चुअली। मतलब मैम अगर चले सबको चलेगा समझ मैम, नो में आ रहा प्रॉब्लम। है तो सही होगा, हिंदी में ही करो तो। हाँ तो कैसा, देखो आप हिंदी समझते हैं, आप मराठी भी समझते हैं, योगिता भी हिंदी समझती है मराठी समझती है, लेकिन मोनिका का एक प्रॉब्लम है यार। मुझे ऐसा थोड़ा रियलाइज हो गया है कि मतलब उसको नहीं अभी समझ में आ कुछ रहा है। कुछ हाँ चीजें समझ में आ जा रहे हैं और कुछ चीजें में भी मिस हो रहा हाँ है। हाँ तो इसके वजह से मैं हिंदी में ही बात करती हूँ। ठीक है, तो सबको समझ में आएगा। प्रणव प्रतीक आपके लिए कोई प्रॉब्लम नहीं है ना? किसी को नहीं कुछ मैम कुछ प्रॉब्लम प्रॉब्लम नहीं नहीं। है। हाँ ठीक है, तो देखो अभी पब्लिक का हो गया, अभी प्रोटेक्टेड, प्रोटेक्टेड का योगिता और मोनिका आप बताओ, बाद में मैं प्रणव और प्रतीक को समझा देती हूँ। थोड़े एक ऐसे एक फन एग्जांपल लेकर मैं बताती हूँ। प्रोटेक्टेड में ओनली सेम सेम क्लास ओके हाँ, उसके सेम बाद सेम सेम पैकेज में होगा क्या? पैकेज नहीं होगा। सेम पैकेज में नहीं होगा क्या? होगा मैम, होगा। हाँ मैं बताती हूँ उसका एक अच्छे से। मोनिका आप, आपको मैं पनिश करूंगी अभी, अभी फटका मारूंगी मैं आपको। मैंने आपको आपका ही एग्जांपल लेकर मैंने बताया था। हाँ, मतलब मैं थोड़ा कंफ्यूज हूँ। हाँ प्रोटेक्टेड में इधर भी सेम होगा। क्लास होता है और हाँ सेम और पैकेज सब क्लास में होगा क्या? नहीं ऑब्वियसली नहीं सब क्लास होगा में भी होगा। हैं होगा। प्रोटेक्टेड है मोनिका? अरे डिफॉल्ट में वैसा है शायद ना, नहीं मैं नहीं प्रोटेक्टेड में। योग्यता आप बताओ। सॉरी सॉरी सॉरी, प्राइवेट में वैसा है शायद। हाँ ये होगा, अदर पैकेज में नहीं होगा। हाँ अभी अदर पैकेज में नहीं होगा, वेरी गुड। हाँ अभी योग्यता आप बताओ, डिफॉल्ट का कैसा सीन होगा? सेम क्लास में होगा? हेलो योगिता। हेलो, हाँ डिफॉल्ट का कैसा होगा, सेम क्लास में होगा क्या? डिफॉल्ट का सेम क्लास होगा। बराबर। नहीं, आप मत बोलो मोनिका, अभी योगिता आप बोलो। योगिता क्यूक रिस्पॉन्स मी प्लीज। डिफॉल्ट का योगिता आप सिर्फ इतना बताओ योगिता, मेरा आवाज आ रहा है आपके तक? हाँ आ रहे हैं। हाँ ठीक है ठीक है, डोंट वरी। नहीं अगर आपका कुछ भूल गई आप, तो कोई दिक्कत नहीं, मैं बताऊंगी एक्सप्लेन करूंगी फिर से। अभी देखो डिफॉल्ट का सेम सेम क्लास में होगा और सेम पैकेज में होगा कि नहीं होगा? पैकेज में नहीं। सेम पैकेज में होगा, इसका मैं एक एग्जांपल देता हूँ, एक फनी एग्जांपल देता हूँ और मैं। ठीक है सब सब हाँ, इधर नहीं। नहीं हाँ होगा, इधर भी नहीं होगा। ठीक है, और प्रायोर को तो आपको पता है, प्रायोर का किधर भी नहीं होगा, सिर्फ सेम क्लास में होगा। हाँ ये मैं हाँ प्रोटेक्टेड में, मेरे को लगा प्राइवेट वाला, मतलब देखो प्रोटेक्टेड मैं आपको में। एक ना फन एग्जांपल देती हूँ। ठीक है, अगर पब्लिक प्रॉपर्टी, हम प्रॉपर्टी शब्द लगाते हैं, तो आपको देखो आपको अगर अंडरस्टैंड करना है अच्छे से, हमेशा के लिए कभी भी नहीं भूलना है, तो मैं आपको एक एग्जांपल देती हूँ। अगर पब्लिक प्रॉपर्टी हो तो कोई भी एक्सेस कर सकता है, सेम क्लास हो अदर क्लास हो, सेम पैकेज हो या अदर पैकेज हो। ठीक है ये क्लियर पब्लिक का सबको? तो ठीक है, अभी यस प्रोटेक्टेड इस ऐसा समझ लो, मम्मी है, मम्मी की बच्ची है और उसकी बच्ची है। ठीक है, तो प्रोटेक्टेड में क्या होता है कि मम्मी अपने बच्ची को प्रोटेक्ट करती है और वो उसकी बच्ची को प्रोटेक्ट करती है। तो प्रोटेक्टेड में सेम क्लास में होता है, उसके सब पैकेज में सेम पैकेज में होता है, और उसका जो सब क्लास होता है उधर भी एक्सेसिबल होता है, लेकिन अदर में नहीं यार, नो चांस। क्योंकि ये प्रॉपर्टी मेरी मेरे मेरी है ना, तो मैं मेरे बच्ची को दूंगी और वो उसके बच्ची को देंगी, लेकिन वो मोनिका की बच्ची को क्यों देंगी, नहीं देंगी। तो प्रोटेक्टेड सिर्फ अदर में नहीं होता, लेकिन सेम क्लास में होता है, सेम पैकेज में होता है और सब क्लास में होता है। ये क्लियर सबका? प्रोटेक्टेड का प्रतीक यस मैम, प्रणव क्लियर? यस हाँ यस मैम, ओ यस अभी मैम। डिफॉल्ट, डिफॉल्ट क्या बोल रहा है कि नहीं यार, तो मैं उसके बच्ची को नहीं दूंगी मैं। ठीक है, सिर्फ मेरे बच्चे को ही मैं एक्सेस दूंगी, मुझे और मेरे बच्चे को।
उसके प्रोटेक्ट नहीं कर रही है, वो इसको प्रोटेक्ट नहीं कर रही है, तो इधर सब क्लास में भी नो, अदर पैकेज में भी नो, क्लियर डिफॉल्ट का एकदम तो फनी फनी लेवल से ले लो, आपका अंडरस्टैंड होगा। और प्राइवेट है तो प्राइवेट क्या बोलते हैं कि नहीं, अभी देखो रियल टाइम एग्जांपल में भी देखो, अगर मम्मी पापा की प्राइवेट प्रॉपर्टी हो तो उस पर बच्चों का भी कोई अधिकार नहीं रहता है, वो बोलते हैं हाँ अगर उसके मन में आता है तब देते हैं, लेकिन थोड़ा रियलाइज करो प्राइवेट है तो वो क्या बोलता है, मैं सेम पैकेज वाले को भी नहीं एक्सेस करने दूंगा, सिर्फ मैं मेरे क्लास के अंदर ही मेथड जो होगी जो वही होगा उसको ही एक्सेसिबल रहूंगा, सेम पैकेज में भी नहीं मैं एक्सेस करने दूंगा अदर वाले को, ठीक है, वो सिर्फ सेम क्लास के अंदर ही चलता है। तो ये आपका थोड़ा, अभी देखो आपको इतना थोड़ा कंफ्यूजन हो गया, थोड़ा किसी किसी को अंडरस्टैंड हो गया, लेकिन वो हमको रियल एग्जाम्पल थ्रू हमको वो कैचअप करना है वो सारा प्रोसीजर। अभी अभी मैं एक सब कैंसिल करती हूँ, मैं इसको ये करती हूँ अभी फटाफट, सबने हाँ सबको ही बताना है एकदम फटाफट, 2 मिनट के अंदर मैं भी थोड़ा रिलैक्स हो सकती हूँ 2 मिनट के लिए, सबको सब मुझे फटाफट बताना है कि ये कैसा होता है। चलो फटाफट, एक मिनट मैं थोड़ी स्टॉप ही करती हूँ स्क्रीन। हाँ चलो प्रतीक आप बताओ, चलो जल्दी जल्दी। मैम पब्लिक सेम क्लास में एक्सेस होता, पैकेज में एक्सेस होता, सब क्लास में दीपन एक्सेस होता, अदर पैकेजेस में दीपन एक्सेस होता, वेरी गुड, हाँ प्रोटेक्टेड मैम, सब क्लास सेम क्लास सेम पैकेज, सब क्लास तीन इकड़े होता, अदर में दिनाई हो, वेरी गुड, मैम डिफॉल्ट मैम फक्त सेम क्लास में होता, सेम पैकेज में दीपन होता, सेम सब क्लास में दिनाई होत मैम, आणि अदर पॅकेज में दिनाई होत, वेरी गुड, आणि और प्रायव्हेट प्राइवेट सेम क्लास लो मॅम, प्रायव्हेट फक्त सेम क्लास लो होता, अदर ठिकाणी नाही. बघ आता प्रतीक तुला समजले ना हे, तुला ते एक्झाम्पल मध्ये किती भारी वाटेल बघ, तू एकदम परफेक्ट होऊन जाशी नाही, वेरी गुड। मॅम आता प्रोटेक्टरचं बोल, एक विचारायचं होतं मॅम, हाँ की बोल, प्रोटेक्टरचं मी असं ऐकलं होतं की प्रोटेक्टेड हे एकदाच म्हणजे शेअर करता येतं, त्याच्यानंतर ते नाही येतं असं. तुला दाखवते ना मी एक्झाम्पल थ्रू दाखवते, म्हणजे तुझी कन्सेप्ट क्लिअर होईल, आपल्याला हे काय वरवर नाही बघायचं, एक्झाम्पल थ्रू म्हणजे तू प्रोटेक्टेड कुठ कुठं कुठं कसं असं होतं ना ते तुला कळून जाईल, ठीक आहे। हाँ आता प्रणव ठीक तू है मैम. बोल, प्रणव। मैम पब्लिक है ना, तिथं पण ऍक्सेस होतं एनीवेअर, म्हणजे सेम क्लास मध्ये, सेम पॅकेज मध्ये, सब क्लास मध्ये आणि अदर क्लास मध्ये पण, अदर आणि अदर पॅकेज मध्ये पण। अदर पॅकेज मध्ये, आणि जे प्रायव्हेट आहे तर ते सेम क्लास मध्येच फक्त ऍक्सेस होतं, बाकीच्या ठिकाणी नाही होत, सेम बराबर। पॅकेज मध्ये पण नाही होत, सब क्लास मध्ये पण नाही होत, आणि अदर पॅकेज मध्ये पण नाही होत, आणि प्रोटेक्टेड प्रोटेक्टेड तर फक्त सेम क्लास मध्ये होतं आणि सेम पॅकेज मध्ये होतं, आणि सब क्लास मध्ये पण होतं हे लक्षात सब ठेव, क्लास मध्ये पण होतं आणि अदर पॅकेज मध्ये नाही होत, बराबर। आणि डिफॉल्ट, डिफॉल्ट फक्त सेम क्लास आणि सेम पॅकेज, वेरी सब गुड, क्लास आणि अदर पॅकेज मध्ये नाही होत. वेरी गुड, वेरी गुड। मोनिका आप क्यूटली बताए आप। पब्लिक में हर किसी में होगा, लाइक सेम क्लास सेम सब सब क्लास, और अदर्स अदर पैकेज में भी होगा। वेरी गुड, और फिर क्या था, प्रोटेक्टेड प्रोटेक्टेड में सिर्फ सेम क्लास सेम सब क्लास और सब क्लास, फिर क्या था, प्रोटेक्टेड में सेम क्लास सब क्लास अदर सेम पैकेज पैकेज, हाँ अदर सेम क्लास। पैकेज, सेम पैकेज में होगा, अदर पैकेज में नहीं होगा, और डिफॉल्ट में सेम क्लास सेम और पैकेज। सेम क्लास और सेम पैकेज में होगा, सब में भी नहीं होगा या अदर्स में नहीं होगा, और प्राइवेट में सिर्फ सेम सेम क्लास में होगा. वेरी गुड। योगिता आप बताओ फास्टली, हम प्रोग्राम के इधर चले जाते हो। पब्लिक मध्ये सगळीकडे होणार, त्याच्यानंतर प्रोटेक्टेड मध्ये, अदर्स मध्ये नाही होणार, त्याच्यानंतर डिफॉल्ट मध्ये सेम सेम पॅकेज मध्ये होणार, त्याच्यानंतर सेम क्लास मध्ये होणार, आणि प्रोटेक्टेड नाही, आणखी काय राहिलं, प्रायव्हेट हाँ प्रायव्हेट सेम पॅकेज मध्ये होणार. नाही, सेम क्लास मध्ये, प्राइवेट ओके सेम क्लास। हाँ आणि डिफॉल्ट सांग मला एकदा, डिफॉल्ट सांगितलं का तू? सांगितलं सेम क्लास आणि सेम पॅकेज. ओके वेरी गुड। ऐका प्रतीक, प्रणव, योगिता आणि निक्की, मोनिका, 1 मिनिट के लिए ब्रेक लेते हैं, वॉशरूम जाना है किसी को तो जाकर आओ, थोड़ा प्रोग्राम देखना है अच्छे से, ठीक है, तो 1 मिनट का सिर्फ ब्रेक लेते हैं। हाँ
हेलो, आ गए सब? प्रतीक, मोनिका, योगिता, प्रणव, मैम ओके ओके. योगिता, म्हणजे सगळे आले का आपण स्टार्ट करायला? प्रणव, ओके ठीक आहे, 1 मिनिट और वेट करते, तब तक मैं स्क्रीन शेयर करती हूँ. ठीक है, सबको स्क्रीन दिख रही मेरी? हेलो, हाँ देख रही है। ओके. हाँ चलो, मैं स्टार्ट करती हूँ, आ जाएंगे बाकी के भी. हेलो, आ गए ना प्रणव, प्रतीक, योगिता? यस मैम, हो ओके. यस मैम। हाँ अभी देखो, आपने अभी तक देखा कि सेम क्लास होता है ये, लेकिन ये सेम पैकेज क्या होता है? ये डिफरेंट क्लास क्या होता है, या सब क्लास क्या होता है, या अदर पैकेज क्या होता है? ये एग्जैक्टली हमको रियल में एग्जैक्टली प्रोजेक्ट के अंदर कैसा चलता है, ये हमको देखना है. ये एक बार आपका क्लियर हो जाएगा ना, तो आपका आपको देखो, विदाउट एक्सेस स्पेसिफायर इट इज पॉसिबल टू जावा प्रोग्राम? नॉट पॉसिबल. ठीक है, जावा का प्रोग्राम एक्सेस स्पेसिफायर शिवाय नहीं चलता, लेकिन वो सेम पैकेज में किसका स्कोप किधर है, ये आपको अच्छे से समझ लेना है. देखो, तो इधर मैंने एक ना पैकेज लिया, और हमारा ये पैकेज लिया है, जो हमारा ये पैकेज है. देखो, ये दिख रहा है आपको, पैकेज कॉम डॉट एग्जाम्पल डॉट माई जावा प्रोग्राम डॉट माई फर्स्ट हेलो वर्ल्ड एप्लीकेशन, ये हमारा पैकेज है क्या? नहीं, ये आपको पैकेज कैसे क्रिएट किया ये सबको पता है ना. मैंने स्प्रिंग इनिशियलाइजर से आपको एक हेलो वर्ल्ड एप्लीकेशन का एक टेम्पलेट बनाकर दिखाया था, याद है क्या सबको? अभी यस मैम। मोनिका मैम और योगिता ये अवेयर है इससे, क्योंकि वो एक्चुअल प्रोजेक्ट कर रही है, तो मोनिका को पता है कि ये कैसे स्प्रिंग इनिशियलाइजर के साथ कैसे करते हैं, और योगिता को भी पता है. 1 मिनट का, हाँ हेलो योगिता, आ गए आप? हाँ, हाँ, तो योगिता आपको भी पता है, मोनिका को भी पता है, और शायद शायद प्रणव और प्रतीक को भी पता है, क्योंकि मैंने करके दिखाया है. आपने दोनों ने एग्जाम्पल प्रोजेक्ट को रन करके भी मुझे दिखाया है, बराबर? तो देखो, ये पैकेज क्या होता है. देखो, इधर मैंने अभी आपको दिख रहा होगा कि इधर हमारे इधर दो पैकेज है. ये मेरा मेन पैकेज है, जब मेरे स्प्रिंग इनिशियलाइजर से कोड को क्रिएट किया, तो ये मेरा मेन पैकेज हुआ. इसके अंदर मैंने हेलो वर्ल्ड क्रिएट किया, इस पैकेज के अंदर इस क्लास को ऐड किया. आपको पता है, देखो अगर मेरा ये मेन पैकेज है, इसके अंदर अगर मुझे न्यू पैकेज क्रिएट करना है, तो मैं क्या करूंगी, न्यू पैकेज बोलूंगी. ठीक है, अभी न्यू पैकेज अगर मैं बोलती हूँ, तो इसी पैकेज के अंदर सपोज मैं इसको अलग पैकेज को नाम देती हूँ कि अदर पैकेज, तो ठीक है, डॉट अदर पैकेज अगर मैं करती हूँ, तो इस पैकेज के अंडर एक नया पैकेज क्रिएट होगा. लेकिन मुझे अदर पैकेज करना है, तो देखो मैंने क्या किया कि इसके अंदर ही चली गई, सपोज इसके अंदर ही मैं चली गई, न्यू पैकेज बोला, और इसको मैंने हटाया, और इसके माय फर्स्ट हेलो वर्ल्ड एप्लीकेशन के अंदर मुझे नहीं चाहिए, मुझे अदर पैकेज में जाना है, तो मैं जावा प्रोग्राम के अंदर पैकेज बनाना चाहती हूँ. तो मैंने एग्जैक्टली वो ऐसा ही बनाया, मैं आपको ये दिखाती हूँ. तो मैं थोड़ा सीक्वेंस से जाती हूँ, तो आपको कंफ्यूजन नहीं होगा. देखो, अदर पैकेज में मैं न्यू पैकेज बोलती हूँ, तो इधर दिख रहा है आपको कि एग्जाम्पल डॉट माई जावा प्रोग्राम्स डॉट डिफरेंट पैकेज, ये किस इस पैकेज के अंदर नहीं है, मतलब इसका इससे कोई संबंध है क्या, बताओ मुझे. हाँ नहीं है, नहीं नहीं है, लेकिन मैं पब्लिक को इसके अंदर भी एक्सेस करना चाहती हूँ. तो देखो, पब्लिक की ब्यूटी देखो आप, प्राइवेट की ब्यूटी देखो, प्रोटेक्टेड की ब्यूटी देखेंगे आप, और कौन सा बचा, डिफॉल्ट की भी ब्यूटी देखेंगे आप. ठीक है, तो देखो इधर ये डिफरेंट पैकेज है, तो आपको स्ट्रक्चर कैसा क्रिएट करना है, तो मैं आपको दिखाती हूँ. अभी ये क्या है, ये आपका स्ट्रक्चर है. अभी ये स्ट्रक्चर में क्या है, कॉम है, एग्जाम्पल है, माई जावा प्रोग्राम से, और माई फर्स्ट हेलो वर्ल्ड एप्लीकेशन, ये सारे क्या है रे, कॉम एग्जाम्पल डॉट स्लैश किया है ना, तो इसको सब कंसिडर करो आप, ये सारे क्या है, पैकेज है, और क्लास डॉट जावा है ना, मतलब ये उस पैकेज के अंदर के क्लासेस. है। हाँ ये इमेजिन करो. अभी देखो, कॉम एग्जाम्पल माई जावा प्रोग्राम माई फर्स्ट हेलो वर्ल्ड एप्लीकेशन के अंदर, इस सारे पैकेज के अंदर ऑल एक्सेस मॉडिफायर डॉट जावा ये क्लास है, मेन डॉट जावा ए क्लास है, सेम पैकेज क्लास डॉट जावा,
ये भी क्लास इसी पैकेज के अंदर है, सेम पैकेज क्लास, इसी पैकेज के अंदर ये क्लास है। तो तीनों क्लास कौन से पैकेज के अंदर है? माय फर्स्ट हेलो वर्ल्ड एप्लीकेशन के अंदर। और डिफरेंट पैकेज मतलब इस पैकेज के अंदर है क्या ये पैकेज, बताओ मुझे? नहीं है। ये पैकेज किसके अंदर है? माई जावा प्रोग्राम के अंदर। मतलब इससे कोई संबंध है क्या इसका? नहीं। नहीं तो ये डिफरेंट है ना, तो डिफरेंट पैकेज के अंदर दो क्लास है। देखो, सब क्लास डिफरेंट पैकेज और अदर पैकेज क्लास। सब क्लास डिफरेंट पैकेज डॉट जावा ये क्लास है, और अदर पैकेज क्लास डॉट जावा है। तो मैं आपको अच्छे से समझा देती हूँ तो आपको समझ में आएगा। पहले तो मैं मेन डॉट जावा को खोलती हूँ। पहले तो मैं क्या करती हूँ, मेन डॉट जावा को खुलती हूँ, क्योंकि ये सारे जो है, अभी देखो हम सीक्वेंस से चल जाते हैं, सीक्वेंस से जाते हैं। तो कैसे सीक्वेंस से जाएंगे हम? पहला आएगा आपका, एक मिनट, सेम पैकेज हम इधर इधर से जाएंगे तो थोड़ा सा ये होगा। तो मैं एक स्क्रीनशॉट फोटो लेती हूँ, तो उधर जाकर आपको समझने में मुझे ज्यादा दिक्कत नहीं आएंगी। एक मिनट, इसका मैं एक फोटो लेती हूँ, आप भी ले लो, आपके सामने भी थोड़ा, आपके अगर मोबाइल वगैरह है तो इसका फोटो ले लो, एक स्क्रीनशॉट ले लो मोबाइल में। नहीं लेते तभी भी चलेगा, क्योंकि मैं वो बताने वाली हूँ आपको, ठीक है? हाँ, अभी देखो, कॉम एग्जाम्पल माई जावा प्रोग्राम और माई फर्स्ट हेलो वर्ड एप्लीकेशन पैकेज। तो कौन से पैकेज के अंदर में आ गई? इस पैकेज के अंदर, ठीक है? अभी इस पैकेज के अंदर ऑल एक्सेस मोडिफायर डॉट जावा नाम का एक क्या है, एक प्रोग्राम है। तो ऑल एक्सेस मोडिफायर, तो इसको मैं खोलती हूँ, ठीक है? और इस प्रोग्राम के अंदर मैंने एक पब्लिक, एक प्रोटेक्टेड, एक डिफॉल्ट और एक प्राइवेट वेरिएबल को डिक्लेयर किया है। दिख रहा है आपको सबको? हाँ हेलो, सभी सभी इंटीजर टाइप के दिख रहा है सबको? देखो, पब्लिक, हाँ दिख रहा है हाँ, पब्लिक इंटीजर, पब्लिक वेरिएबल इज इक्वल टू 1, ये पब्लिक है। प्रोटेक्टेड इंटीजर, प्रोटेक्टेड वेरिएबल 2, तो ये इधर 2 डिक्लेयर किया है, डिफॉल्ट 3 किया है और प्राइवेट को 4 किया है। तो ओरली देखो, हम सबको डिस्प्ले फंक्शन के अंदर प्रिंट किया है, सबको क्या किया है, डिफरेंट फंक्शन के अंदर प्रिंट किया है। दिख रहा है आपको? हाँ हाँ, ये इस प्रोग्राम के अंदर सबको वेरिएबल को डिक्लेयर किया है और डिस्प्ले फंक्शन के अंदर प्रिंट किया है। लेकिन ये रन होगा का कोड बताओ मुझे? नो मैम आई वाना नहीं होगा मैम पब्लिक स्टैटिक वॉइड मेन, मेन एंट्री फंक्शन ही नहीं है ये। मैंने किधर एक्स ये पैकेज वाला मैंने किसके अंदर ट्राई किया है एक्सेस करने का? मेन के अंदर, मेन के अंदर हूँ। मेन मेन के अंदर। हाँ, अभी ये समझ में आया आपको? एक मिनट, हाँ, अभी आपको ये समझ में आया, ये क्लास समझ में आया, इसमें कोई दिक्कत? ये कैसे पता चला मेन के अंदर है? तो मेन मैंने बनाया है ना, खुद बनाया है मैंने पब्लिक स्टैटिक वॉइड मेन वाला मेथड, और सारे वेरिएबल को एक्सेस करने का ट्राई किया, सारे क्लास थ्रू उसका ऑब्जेक्ट बनाया मैंने, और डिस्प्ले मेथड को कॉल किया, वो जो कि वो डिस्प्ले मेथड किसके अंदर है? इधर है। समझ में आ रहा है आपको? रुको रुको, थोड़ा ये नको करो, मैं एकदम सीक्वेंस से बताती हूँ। ये क्लास समझ में आएगा, आप बताओ इधर क्या किया है? सिर्फ मैंने सिर्फ वेरिएबल को डिक्लेयर किया है और इधर ही डिस्प्ले मेथड को किया है, लेकिन ये डिस्प्ले मेथड को मैंने, ये क्लास कौन सा है? ऑल एक्सेस मोडिफायर, ये क्लास का ऑब्जेक्ट मैंने किधर बनाया है? अभी देखो, इस क्लास को और इस मेथड को थोड़ा मैप करो तो आपको जल्दी समझ में आएगा। इस मेथड के अंदर क्या किया है? पब्लिक को डिक्लेयर किया है, प्राइवेट को प्रोटेक्टेड। अभी आपके सामने है कि यार पब्लिक का स्कोप किधर है, प्रोटेक्टेड का स्कोप किधर है, ये मैं आपको थोड़ा सीक्वेंस से समझा दूंगी तो आपको अच्छे से समझ में आएगा। तो देखो, ये किया डिस्प्ले मेथड किया, लेकिन ये अगर मुझे वेरिएबल एक्सेस करना है तो मुझे वो किस क्लास के अंदर है? ऑल एक्सेस मोडिफायर के अंदर है क्या? नहीं, बताओ मुझे। हाँ, तो इस क्लास का मुझे ऑब्जेक्ट करना पड़ेगा क्या? नहीं पड़ेगा, पड़ेगा, तभी मैं डिस्प्ले मेथड को कॉल कर सकती हूँ क्या? नहीं कर सकती, कर सकती हूँ। तो कैसे किया है देखो, मेन के अंदर, बाकी में देखो बाप सब कुछ देखेंगे हम। अभी देखो, पब्लिक क्लास मेन क्लास किया है, उसके अंदर पब्लिक स्टैटिक वॉइड मेन है। ऑल एक्सेस मोडिफायर डेमो इज इक्वल टू न्यू ऑल एक्सेस मोडिफायर, और डेमो डॉट डिस्प्ले मेथड को कॉल किया क्या? नहीं किया, बताओ मुझे। हाँ, लेकिन देखो, सेम पैकेज क्लास, ये तो कोई डिफरेंट क्लास है, डिफरेंट क्लास है, ठीक है? और उस क्लास के, अभी दिखाती हूँ, मैं समझाती हूँ कि इस क्लास के अंदर भी ये वेरिएबल को मैंने एक्सेस करने का ट्राई किया है,
जो ऑल एक्सेस मॉडिफायर के अंदर जो वेरिएबल है उसको भी, मतलब जो पब्लिक प्राइवेट है उसको भी ट्राई करने का ट्राई किया है, लेकिन वो कौन कौन एक्सेस होता है ये हमको देखना है। तीसरे भी ऑब्जेक्ट के अंदर किया है, तीसरा भी सब क्लास डिफरेंट पैकेज है, ये सब पैकेज क्लास आए, सेम पैकेज क्लास आए, ये सब क्लास डिफरेंट पैकेज है। देखो ये मेन, ये सेम पैकेज वाला, ये सब क्लास वाला, या ये अदर पैकेज वाला, थोड़ा मैप हो रहा है आपको अभी? हेलो, हाँ नहीं समझ में आया? प्रणव, नहीं प्रतीक, योगिता, मैं देखो ये अभी फुल कंप्लीट नहीं है, मैं आपको अच्छे से समझाने वाली हूँ, लेकिन कोई मैप हो रहा है क्या मेन का? मैं इस सिर्फ इतना बताना चाहती हूँ, मेन और ऑल एक्सेस मॉडिफायर को थोड़ा सा मैप करो। इधर क्या किया है, सिर्फ मैंने चार वेरिएबल को डिक्लेयर किया, डिस्प्ले मेथड को किया, और इस मेन के अंदर हमारा सिर्फ एक क्लास का नहीं है ऑब्जेक्ट, सेम क्लास वाला भी है, मतलब ऑल एक्सेस मॉडिफायर वाला भी ऑब्जेक्ट बनाया है, सेम पैकेज क्लास वाला भी ऑब्जेक्ट बनाया है, सब क्लास डिफरेंट पैकेज वाला भी ऑब्जेक्ट बनाया है, अदर पैकेज क्लास वाला भी ऑब्जेक्ट बनाया है। तो हमको इस तीनों में तो हमने विजिट भी नहीं किया, लेकिन मैं सिर्फ इतना मैप करना चाहती हूँ कि मेन मेथड के अंदर ये, इसके अंदर तो ये वेरिएबल एक्सेस हो गए, ठीक है, इसके अंदर कौन कौन से हो रहे हैं, इसके अंदर कौन कौन से हो रहे हैं, इसके अंदर कौन कौन से हो रहे हैं, वो हम सिक्वेंसली देखेंगे, ठीक हो? अभी ये मेन को भी छोड़ो, बाद में सब लास्ट में ले लूंगी ना मैं, तब आपको समझ में आएगा। अभी मुझे बताओ, ऑल एक्सेस मॉडिफायर क्लास क्लियर एवरीवन? सब बताओ, यस योगिता समझ लगा तुला? योगिता सध्या फक्त या मध्ये काय यस डिक्लेअर यस केलंय, ठीक है? हाँ, आता बघा, कुठेही मन भरकटवू नका, आता आपल्याला लेक्चर संपल्यावर चहा प्यायचा आहे, फिरायला जायचं आहे, कुठे नाही, सध्या फक्त तासभर इथं थांबा। म्हणजे एकदा तुमचं आलं का तुम्हाला हे मनाने ट्राय करायचंय, मनाने कोडिंग वाटलंच तर हे वापरा, पण सगळं मनाने तयार करायचे, पॅकेज वगैरे, क्लासेस वगैरे, ठीक आहे? हाँ, आता हे समजलं, आता मला सांगा, माय फर्स्ट हॅलोवर्ड ऍप्लिकेशन म्हणजे तुमचा पॅकेज आहे, त्या पॅकेजच्या आतमध्ये कोणता क्लास आहे? ऑल ऍक्सेस मॉडिफायर, मेन पण समजला। आता सेम पॅकेज क्लास म्हणजेच त्याच पॅकेज मधला क्लास, आता सेम पॅकेज क्लास मध्ये डॉट जावा कुठे दिसते? याच पॅकेजच्या आतमध्ये असणार ना तो, सेम पॅकेज क्लास जावा याच पॅकेजच्या ना, कारण की सेम पॅकेज आहे ना, याच पॅकेजच्या आतमध्ये तयार केलेला क्लास, त्या क्लासचं नाव काय सांगा मला, बोला पटकन। तो दुसऱ्या पॅकेजकडे गेलेलाच नाहीये, दुसरं पॅकेज म्हणजे बघा हे डिफरंट पॅकेज, जे इथं याचा काही संबंध नाहीये, दुसऱ्या पॅकेज मध्ये आपण तो क्लास तयार केलेला आहे, पण सेम पॅकेजच्या क्लास मध्ये कोणता क्लास डिक्लेअर केला आहे? सेम पॅकेज क्लास डॉट जावा नावाचा, तो कुठे दिसतोय सांगा मला, कुठे? खाली मॅम हाँ, दिसलाय तर। हाँ, आता इथं काय केलंय बघा, आता तो कोणाच्या पॅकेजच्या खाली आहे? सेम जे पॅकेज इथं डिक्लेअर आहे, दिसतंय इथं तुम्हाला, तेच पॅकेज, सेम पॅकेज क्लासच्या पण तिथं, तिथं पण तेच आहे का नाही सांगा मला? मॅम हाँ, म्हणजे दोघांचं पॅकेज कोण झालं? सेम झालं, पण सेम क्लास कसा पॅकेज झाला? क्लास कसा झाला? डिफरंट झाला, सेम पॅकेज बट क्लास डिफरंट, समजून घ्या थोडंसं, सेम पॅकेज बट काय, क्लास डिफरंट, त्याचा क्लास कोणता होता? ऑल एक्सिस मॉडिफायर, याचा क्लास कोणता आहे? सेम पॅकेज क्लास, ठीक आहे? आता या पॅकेज मध्ये काय केलंय, एक ऍक्सेस टेस्ट नावाची मेथड लिहिलेली आहे, कोणती मेथड लिहिलेली आहे? ऍक्सेस टेस्ट, आणि ऑल ऍक्सेस मॉडिफायर, ऑल ऍक्सेस मॉडिफायर हा कोण आहे रे, कोण आहे हा? क्लास है क्लास मैम मैम तो तो पहिल्यांदा केलतो तो इथं आहे का, इथं आहे का तो? आ हो ही मॅम, मैम इथं घेतला आणि त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. नाहीये तो, इथं दिसतंय का तो? इथं आहे, पण त्याचा ऑब्जेक्ट आपण तयार केलाय का? कारण की तो सेम पॅकेज मधला आहे म्हणून, म्हणून आपण तयार केलाय, पण इथं दिसतोय का तो? इथं कारण की बघा ना, तसा विचार केला तर हा क्लास वेगळा, तो क्लास वेगळा, तरी त्याचं इथं नाव दिले तरी एरर येत नाहीये का? कारण की ते सेम एकाच पॅकेज मधले, एकाच घरातली माणसं आहे ही, ती कोण आहेत? एकाच घरातली, एक ही घर के आदमी आहे सारे, ठीक है? अभी देखो, ऑल एक्सेस मॉडिफायर ऑफ ओबीजे इज इक्वल टू न्यू ऑल एक्सेस मॉडिफायर, अभी देखो प्रिंट किया है इनसाइड सेम पैकेज क्लास, इधर ट्राई किया है पब्लिक को एक्सेस करने का, प्रोटेक्टेड को एक्सेस करने का, डिफॉल्ट को एक्सेस करने का, और मैंने हाइड किया है प्राइवेट को, क्यों रे? सेम क्लास विथ सेम पैकेज एक्सेस होता है क्या प्राइवेट हमारा? नहीं नहीं मैम आई मैम एरर एक है. कंसेप्ट, एक कंसेप्ट क्लियर प्राइवेट वाली? हाँ, लेकिन सेम पैकेज विथ सेम क्लास, हाँ होता है होना ना मैम वो तो. डिफॉल्ट पण होतं, प्रोटेक्टेड भी होतं, आणि पब्लिक पण होतं, होतं का नहीं सांगा? होता होतं, मैम
तो वो तो क्लास विथ नो सेम पैकेज होगा। होगा, तो ये क्लियर? सेकंड क्लास सेम पैकेज विथ सेम क्लास। हाँ, म्हणजे एकाच पॅकेज मधले दोन डिफरंट क्लास मध्ये बघा, थोडंसं मॅप करा। आता मला सांगा, पब्लिकचं तर माहिती आहे तुम्हाला, प्रोटेक्टेडचं सांगा सेम क्लास सेम पॅकेज, डिफॉल्ट सांगा सेम क्लास सेम पॅकेज, पण सब क्लास मध्ये होतं का? सब क्लास नहीं होगा, नहीं होगा। डिपॉर्ट नहीं होता मैम सब क्लास हाँ मध्ये। हाँ पण आता इथं होणार का नाही सांगा? सेम क्लास विथ सेम पॅकेज। होणार हाँ कळलं मग तुम्हाला ही कन्सेप्ट? इथं प्रायव्हेट नाही होणार, आपण टाकून बघूया। थांबा, मी याला अनकमेंट करते। ठीक आहे, इथं एरर येते, दिसते का? हो मॅम येते। ठीक आहे, हे होणार ना एरर, प्रायव्हेट व्हेरिएबल इज नॉट ऍक्सेसिबल विथ सेम पॅकेज। हाँ सेम क्लास मध्ये चालणार ते। ठीक आहे, एरर गेली का? एरर त्याला हाईड केल्यावरती। हाँ, हो तुम्हाला आता दोन कन्सेप्ट समजल्या की सेम क्लास आणि सेम पॅकेज मध्ये कोण कोण चालते। चला आता आपण पुढचं बघूया। आता तुम्हाला ऑल ऍक्सेस मॉडिफायर समजलं, मेन मेन कडे आपण नंतर जाऊया। सेम पॅकेज क्लास समजला का नाही सांगा? आता आपण डिफरंट पॅकेज कडे जाऊया। आता मला सांगा, डिफरंट पॅकेज मध्ये कोण कोण ऍक्सेस होतो? पब्लिक होणार, बरोबर आहे? सेम पॅकेज सेम क्लास विथ डिफरंट पॅकेज कोण कोण ऍक्सेस होतो सांगा मला। चला तर मी डिफरंट पॅकेज घेतो, अदर पॅकेज क्लास डॉट जावा मध्ये येते मी। कोण पब्लिक होतं ओनर सांगा? मॅम, बाकी कोण नाही ओनर। पब्लिक होणार आणि डिफरंट पॅकेज बोलते मी। बाकी होणार का मॅम कोणी? कोणीच डिफरेंट होणार, पॅकेज फक्त कोणीच होणार नाही, फक्त कोण होणार? पब्लिक। पब्लिक होणार। व्हेरी गुड प्रणव, प्रतीक जो कोणी असेल तो। ठीक आहे, व्हेरी गुड, म्हणजे तुम्हाला कळतंय। आता बघा, इथे सगळे मी हाईड केले कारण हे चालणारच नाहीये। अदर पॅकेज मध्ये, अदर पॅकेज मध्ये प्रोटेक्टेड चालत नाही। प्रोटेक्टेडचा स्कोप कुठपर्यंत असतो? सेम क्लास सेम पॅकेज सब क्लास, बरोबर का नाही? प्रोटेक्टेडचा स्कोप सेम क्लास सेम पॅकेज सब क्लास, डिफॉल्ट सेम क्लास सेम पॅकेज, प्राइवेट ओनली सेम क्लास, बट पब्लिक सेम क्लास सेम पॅकेज सब क्लास डिफरंट पॅकेज। कळलं का हा क्लास? यस मॅम हो। हो व्हेरी गुड। आता बघा, इथं मला सांगा, मी ओपन करायच्या आधी सांगा, इथं कोण कोण ऍक्सेसिबल असेल? सब क्लास मध्ये प्रायव्हेट असेल? मॅम प्रोटेक्टेड आणि पब्लिक पाच रोल व्हेरी आहेत। गुड, व्हेरी गुड, व्हेरी 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 गुड, म्हणजे तुम्हाला ते मॅपिंग झालं। फक्त कोण असणार आहे सब क्लास मध्ये? पब्लिक असणार आहे आणि प्रोटेक्टेड। डिफॉल्ट पण इथं चालणार नाही कारण डिफॉल्टचा स्कोप कुठपर्यंत असतो योगिता? हॅलो योगिता, योगिता, योगिता नाही का? आवाज येतोय का माझा योगिता? योगिताचं माईक हॅलो बोला। हॅलो हॅलो हाँ, हॅलो, काय म्हटलं मॅडम? समजले का? तुला समजतंय का? काय क्वेश्चन काय होता? क्वेश्चन होता की डिफॉल्टचा स्कोप कुठपर्यंत असतो? हां ओके ओके। सेम क्लास अँड सेम पॅकेज। ओके, तर चला आता मला मी आता पहिले रन करते। आता मी रन करण्याआधी, आता रन करण्याआधी मी तुम्हाला मेन मेथड का घेऊन जाते। हाँ, आता मला सांगा ह्याचं आउटपुट काय येईल? बरं ठीक आहे, मी तुम्हाला आउटपुटच दाखवते आणि मग कसं कसं आलं ते बघा। मला तुम्हाला सरळ सरळ करते, सरळ सरळ की प्रायव्हेट एक हा नंबर। आता आपण पहिले ऑल ऍक्सेस स्पेसिफायर कडे येऊ, मग मला आउटपुट सांगा बरं तुम्ही काय काय येईल याचं। एक किती वेळा प्रिंट होईल रे? सॉरी, 4 वेळा किती किती वेळा प्रिंट होईल? 4 क्लास आहे ना इथं आपले? किती क्लास आहे मला सांगा? 4 क्लास आहे। ठीक आहे, 4 क्लासचे आपण 4 ऑब्जेक्ट बनवलेले, बरोबर की नाही? मेन मध्ये 4 ऑब्जेक्ट बनवलेत का नाही? डेमो सेम पॅकेज सब क्लास डिफरंट पॅकेज आणि अदर पॅकेजचे क्लास, म्हणजे 4 ऑब्जेक्ट बनवलेत। 4 ऑब्जेक्ट 4 वेळा कॉल केलेले। तर मला सांगा इथं ऑल ऍक्सेस स्पेसिफायर मध्ये 4 किती वेळा प्रिंट होईल रे? चला पटपट सांगा, 4 किती वेळा प्रिंट होईल? 4 वेळा काय संबंध रे, प्रायव्हेट आहे तो। नाही, एकदाच होईल। हाँ आता कसा? हाँ आता मला डिफॉल्ट किती वाटतं वेळा? पब्लिक से विचारता नाही येईल। नाही चार, मी 4 विचारलं, 4। 3 किती वेळा प्रिंट होईल? दोनदा बरोबर। दोनदा 2 किती वेळा प्रिंट होईल तीनदा आणि तीनदा 1 किती वेळा प्रिंट होईल?
जाओ चला अपन बघूया आता होतंय का. मोनिका अभी हाँ आप मुझे एक्सप्लेन करने वाली हो ये आउटपुट, ठीक है? मैं रन करती हूँ मेन क्लास को. हाँ आप अब मुझे बताओ कौन सा नंबर कितने टाइम्स प्रिंट हुआ है. देखो वन, आप मोनिका देखो वन कितने बार प्रिंट हुआ है. अभी आपके ऊपर उधर को आपको कोड है, दो कितने बार प्रिंट हुआ है वन? देखो दो, बार आप पूरा देखो, अच्छा तीन पूरा चार देखो, चार बार. क्यों चार बार प्रिंट हुआ है मोनिका? क्योंकि चारों में वो एक्सेस है ओके हाँ. अभी दो कितने बार प्रिंट हुआ है देखो अच्छे से. दो प्रोटेक्टिव आउटपुट से मत देखो, वो उसका एक्सेस स्पेसिफायर से देखो, एकदम इमीडिएट मैप होना चाहिए. चार दो दो कितने बार होगा मोनिका? दो भी चार बार ना तीन क्यों चार बार होगा मोनिका? बार होगा तीन 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 सॉरी तीन ओके ओके होगा हाँ क्योंकि वो सब हाँ में होगा बट प्रोटेक्टेड में नहीं होगा नहीं सॉरी प्रोटेक्ट प्राइवेट में नहीं होगा नहीं, गलत बोले आप. फिर से बोलो बराबर. आपको कंसेप्ट चलिए आपका क्लियर है, लेकिन बोलने का तरीका गलत हो गया. सब में है लेकिन किधर में नहीं है वो, उसका एक्सेस पब्लिक में नहीं, पब्लिक में नहीं, एपा और तो प्राइवेट डिफरेंट पैकेज में, अच्छा डिफरेंट डिफरेंट पैकेज में डिफरेंट समझ पैकेज में गया नहीं है वो. सब हाँ में है, सब क्लास में है, सेम पैकेज में है, सेम क्लास में है, लेकिन अदर डिफरेंट नहीं पैकेज है. में नहीं हाँ है इसके वजह से वो एक बार मिसिंग हो गया, इसके वजह फिर से देखो भी जो सबका. डिफॉल्ट है अच्छी है अभी समझ में आया मेरा कॉन्सेप्ट आया? हाँ हाँ अभी अभी थ्री अभी जो थ्री है थ्री जो बोलो. है दो बार होगा शायद शायद नहीं, वो बराबर दो बार ही होगा. अभी काउंट दो को बार तो होगा क्योंकि आपके ये सामने है, हाँ मैं मेरे मन से नहीं कुछ बता रही हूँ. इधर हाँ देखो ये तुम. दो बार है डिफॉल्ट वाला क्योंकि वो सिर्फ सब मतलब अपने सेम क्लास में होगा और सेम पैकेज में होगा सब क्लास में नहीं होगा वो या फिर उसमें भी नहीं होगा अदर वेरी गुड पैकेज में भी नहीं होगा वेरी गुड. अभी प्राइवेट का बताओ. और प्राइवेट का एक एक ही बार होगा देखो जो एक कि बार ही हो अपने गएगा, सेम देखो चेक करो, सेम क्लास में होगा एक ही फोर बार हो गया ना. हाँ फोर हाँ तो प्रणव प्रतीक, आता तुमसे थोड़ा सा क्लेरिफिकेशन द्या. चला जरा तुम्हाला काय समजले ते सांगा सगळ्यांना, सबको बताओ आपको क्या क्या समझ में आया. मैम जे पब्लिक मध्ये व्हॅल्यू आहे आपली वन ती मॅम सेम क्लास मध्ये होणार सेम पॅकेज मध्ये पण होईल सब क्लास मध्ये पण होईल आणि अदर पॅकेज मध्ये पण होईल मॅम म्हणजे सगळीकडे थोडक्यात ती ऍक्सेसिबल राहील प्रोटेक्टेड मध्ये मॅम ती तीन ठिकाणी ऍक्सेस राहील पण अदर पॅकेजेस मध्ये राहणार नाही मॅम हाँ आता अदर आणि पॅकेजची कन्सेप्ट क्लिअर आहे का? हो अदर मॅम पॅकेज और देखो सेम पॅकेज और अदर पॅकेज, मगाशी तुम्हाला बोलताना पण कन्फ्युजन होत होतं की सेम पॅकेज और अदर मॅम पॅकेज. ते तुम्ही डिफरंट पॅकेज आणि अदर पॅकेज बोलला त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन झालं होतं मॅम ओके ओके ठीक आहे, आता क्लिअर. मॅम तरी एक विचारायचं होतं हाँ अदर बोलो. पॅकेज म्हणजे जे मेन पॅकेज आपण बनवतो ते आणि त्यात जे आपण सब पॅकेज तयार करतो मग त्यात प्रोग्राम असते ते सेम पॅकेज येईल असं ना हे बघ मी तुला थोडंसं क्लिअर करते तुझं. आता बघ आपण थोडंसं ह्याला थोडं डिस्क्राईब करूया. आता बघ इथं सपोज मी सेम पॅकेज असं नाव देते, सेम पॅकेज, ठीक आहे? आता ह्या सेम पॅकेजच्या खाली वन आहे, टू आहे, थ्री आहे, फोर आहे, हे चार क्लासेस आहे, ठीक आहे? सेम पॅकेज. आता हा एक क्लास झाला आपला, सपोज हा एक क्लास आहे, ठीक आहे? हा एक क्लास आहे, ठीक आहे? हा एक क्लास आहे आणि हा एक क्लास आहे, ठीक आहे? आता या क्लासमध्ये सपोज चारही व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहे आपण. आता आपल्याला ह्या भाषेमध्ये बोलायचे, चारही पण व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहे. सेम पॅकेजच्याच खाली क्लास आहेत का नाही सांग मला हे सगळे चारही पण. मी डिफरंट पॅकेजकडे गेले नाही, आपण इथं डिफरंट पॅकेज पण लिहू. नाही मॅम हां लिहून ठेवू आपण डिफरंट पॅकेज. हाँ आता डिफरंट पॅकेज. आता इथं इथं चार व्हेरिएबल आहेत आपले, पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड आणि अजून काय आपलं डिफॉल्ट आहे, ठीक आहे? आता हा क्लास आहे आणि दुसरा क्लास कसा आहे, या क्लाससाठी हा क्लास कोण आहे रे? हा त्याचा काय, हा सेम कोण क्लास सेम क्लास है ह्याला मॅम जावाच्या लँग्वेजमध्ये बोल, हा काय आहे?
जावाचा लँग्वेज मॅम, सेम क्लासिंग बरं का ठीक आहे, सेम तुमच्या पॅकेज? ठीक आहे, तुम्हाला इनहेरिटन्स कन्सेप्ट माहित नाही, तुम्हाला सब क्लास बेस क्लास हे काय माहित नाही, पण आपण तुमच्या तुम्हाला जे अंडरस्टँडिंग ते मी पुढे शिकवेन तुम्हाला, सब क्लास काय असतो, सुपर क्लास काय असतो, किंवा बेस क्लास काय असतो, किंवा सब क्लास काय असतो, हे तुम्हाला मी शिकवण नंतर. आता एवढं समजून घे, हा एकच क्लास आहे आणि ह्या क्लासचा हा सब क्लास आहे, हा सब आहे, म्हणजे हा क्लास आणि हा क्लास वेगळा आहे का नाही, वेगळा आहे. हा क्लास आणि हा क्लास वेगळा आहे का नाही, वेगळा आहे. हा क्लास आणि हा क्लास वेगळा आहे का, वेगळा आहे. ठीक आहे, आता इथं तुझे चार व्हेरिएबल आहे, बरोबर आहे, इथं तुझे चार व्हेरिएबल आहे, पब्लिक प्रायव्हेट प्रोटेक्टर. मी वाटलंच तर लिहिते, म्हणजे आपल्याला तुझा तुझा अजून क्लिअर होईल, तुझा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करू. इथं प्रायव्हेट, ठीक आहे, नंतर पब्लिक. लिहिताना नेहमी प्रायव्हेट पहिले लिहायचं, कारण प्रायव्हेट हे बाय डिफॉल्ट ऍक्सेस मॉडिफायर आहे. त्याच्यानंतर मग इथं लिहूया आपण डिफॉल्ट, आणि मग लिहूया प्रोटेक्टेड. हां, आता हे चार व्हेरिएबल डिक्लेअर केले, पण तू सध्या कोणत्या पॅकेजमध्ये आहे प्रतीक? सेम सेम पॅकेज. पॅकेज मध्ये आता ह्याच्या आलो आपण सब क्लास पशी. हां, याचा सब क्लास हा पण सब क्लासच आहे ना, याचा याचा पण हा सब क्लास आहे का नाही? हां, पण आता ह्याचा हा सब क्लास आहे हे कधी कळतं माहिती का तुला जावामध्ये? ज्या वेळेस हा क्लास, सपोज हा क्लास ए असेल, मी तुला थोडंसं लिहून दाखवते, अजून एक्सप्लोअर करून दाखवते. हा जर क्लास ए असेल, तर हा क्लास जर सपोज बी असेल, हा क्लास सपोज जर सी असेल, आणि हा क्लास जर सपोज डी असेल, दर क्लास बी एक्सटेंड्स एक्सटेंड्स ए. ठीक आहे, आता क्लास सी, क्लास सी काय करतोय? एक्सटेंड्स एक्सटेंड्स बी कॉमा ए. आणि क्लास डी काय करतोय? एक्सटेंड बी कॉमा सी कॉमा ए. किंवा नाही, किंवा नाही, फक्त हा एक्सटेंड करतोय ए ला, तो नाही करत आहे. हाँ म्हणजे मॅम, ए अपेरेंट क्लास आहे, बाकीचे सब क्लास आहेत, चाइल्ड क्लास आहे तोडते हा असं. तर हा ठीक आहे, हे बघ, हे डीप मध्ये आपल्याला पुढे शिकायचे, पण आता समजून घे. आता मला सांग, हा सेम पॅकेज मध्ये आहे, पण हा आता बघ, आता ह्याच्यामध्ये खरं तर अशी कन्सेप्ट आहे, जर हा एक्स हा क्लास डी आहे, हा एक्सटेंड्स ए, पण हा क्लास डी ला सी चा ऍक्सेस करायची परमिशन आहे का? कारण की क्लास नाही डी हा दिसत सब क्लास डी हा क्लास सी चा सब क्लास आहे का? आहे कसा मॅम, आहे, कसा आहे सांग मला, क्लास डी हा क्लास सी चा सब क्लास कसा आहे? कारण की क्लास आहे डी हा आहे एक्सटेंड नाही करत आहे सी ला, सीचा सब क्लास आहे. तो एक्सटेंड नाही करत आहे ना. आपल्याला सांगावं लागतं जावा मध्ये कोण कोणाला एक्सटेंड करते, कोण कोणाला इम्प्लिमेंट करते. इंटरफेस मध्ये आपण इम्प्लिमेंट बोलतो, आणि जावा मध्ये इनहेरिटन्स मध्ये आपण एक्सटेंड हे कीवर्ड यूजतो. तसं बघायला गेलं, ओरली तुम्ही डीपकडे जाऊ नका, डीपकडे जासन तेव्हा जासन. आता सध्या इमॅजिनरी करा, क्लास डी हा क्लास सी ला एक्सटेंड करतोय का? नाही करत आहे. नाही करत तो कोणाला एक्सटेंड करतोय? ए ला फक्त. आता ठीक आहे, हे इथपर्यंत समजलं. मग मला सांगा, प्रायव्हेट तर फक्त क्लास ए मध्ये चालणार आहे, पब्लिक सगळीकडेच चालणार आहे, त्याच्यात काय वाद नाही. डिफॉल्ट कुठं चालणार आहे? सेम क्लास सेम पॅकेज, म्हणजे चालणार सगळीकडे. सेम क्लास सेम पॅकेज. हा म्हणजे फक्त त्याच क्लास मध्ये चालू. सेम क्लास, सेम क्लास म्हणजे सपोज या क्लास मध्ये आहे आणि सेम पॅकेज मध्ये, म्हणजे ते सगळीकडे चालणार का रे? नाही मॅम, फक्त क्लास ए मध्ये चालेल. का रे, सेम पॅकेज पण बोलतीये मी आपलं. हे तुमच्यासाठी असाइनमेंट आहे. हा म्हणजे पॅकेज मधल्या सगळ्या क्लास मध्ये चालेल. डिफॉल्ट चालणार नक्की, ते हो तुम्ही सांगायचं मला. आणि प्रोटेक्टेड, प्रोटेक्टेड कुठपर्यंत चालणार? सेम क्लास सेम पॅकेज आणि सब क्लास. क्लास कन्फ्युजन आहे का नाही? खूप मोठं कन्फ्युजन आहे. हे सेनेरिओ आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. सेम क्लास पण बोलतोय आता. बर समजा जर मला क्लास डी मध्ये ऍक्सेस करायचं आहे, सपोज क्लास डी मध्ये, सपोज क्लास सी मध्ये, क्लास डी चे व्हेरिएबल क्लास सी मध्ये, पण नाही, कारण की बघ, हा ए ला पण एक्सटेंड करतोय, हा पण ए ला एक्सटेंड करतोय, हा पण ए ला एक्सटेंड करतोय, कारण सगळेच ए मध्ये आहेत ना, त्यामुळे सगळेच ऍक्सेस करणार. त्याला काही घेणं देणं नाहीये सीचं. सी मध्ये जर कोणतं व्हेरिएबल असेल तरच तो अप्लाय करणार नाही ऍज अ प्रोटेक्टेड म्हणून. कळतंय का? ऍज अ प्रोटेक्टेड म्हणून तो नाही ऍक्सेस करणार, कारण की सेम क्लास सेम पॅकेज, कारण तो नाहीच आहे ना इथे, याला एक्सटेंडच करत नाही, तो अदर क्लास मध्ये गेला ना.
कळतंय का? अदर क्लासमध्ये गेला, सेम क्लासमध्ये नाहीये तो. थोडस कन्फ्युजन आहे पण तुमचं, तुम्हाला सॉल्व करायचे हे बाय प्रॅक्टिस. समजून घ्या, कोणी कोणाला जर एक्सटेंड करत असेल तरच त्याला त्या प्रॉपर्टी ऍक्सेस करण्याची परमिशन मिळते, अदरवाईज मिळत नाही. हा जर पब्लिक असेल तर त्याला मिळते. डिफॉल्ट आणि प्रोटेक्टेड मध्ये रिस्ट्रिक्शन आहे, ते तुम्ही समजून घ्या. हा आता डिफरंट पॅकेजकडे येऊया. डिफरंट पॅकेजमध्ये कोणाकोणाला ऍक्सेस परमिशन मिळते? फक्त पब्लिकला, बाकीच्यांचा संबंधच नाहीयेत. नाही तो प्रायव्हेटला परमिशन देत ना, प्रायव्हेट नाही त्यांना परमिशन देत नाही. डिफॉल्ट, डिफॉल्टचा तर संबंधच नाही, कारण डिफॉल्ट फक्त सेम क्लास आणि सेम पॅकेजवाल्यालाच परमिशन देतो. सेम क्लासमध्येच पाहिजे फक्त. आणि जो तो एक्सटेंडेड नसेल तर त्याला पण परमिशन नाहीये. पण प्रोटेक्टेड काय म्हणतो, जर मला कोणी एक्सटेंड केलं तर मी माझं वापरायच्या परमिशन देतो. कळतंय का? मॅपिंग होतंय का प्रणव, प्रतीक? समझते हे तसं नाही समजणार आहे, तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल ह्याची. मोनिका आपको समझ में आ रहा है क्या? मुझे जब तक वो मैंने बताया उतना ही समझ में आया, फिर आपने जो मराठी में बोला नहीं है हाँ अच्छा, देखना होगा ठीक है ठीक है. फिर आप, आपको प्रैक्टिस करना शॉर्ट। पड़ेगा. एक इसका स्क्रीनशॉट ले लो, इसका स्क्रीनशॉट ले. ये आपकी असाइनमेंट होगी. ऐसा सेनेरियो आपको क्रिएट करना है. कुछ भी एग्जांपल ले लो, ChatGPT से ले लो, किधर से भी ले लो. आपको क्या करना है, चार क्लासेस बनाने हैं. हाँ हाँ, चार क्लासेस बनाने हैं. और सिर्फ एक एक क्लास के, मतलब चार क्लासेस बनाने, मेन मेथड बनानी है, चार ऑब्जेक्ट बनाने हैं. ऐसा सिनेरियो चलता है का देखना है. और एक क्लास के अंदर चारों वेरिएबल को डिक्लेयर करना है, और बी को एक्सटेंड करना है, सी को एक्सटेंड बी ए करना है, और डी को एक्सटेंड सिर्फ ए का करना है. तो कौन कौन सा वेरिएबल अगर मेथड को ऑब्जेक्ट बनाकर कॉल करते हो तो ऐसा आपको ChatGPT देगा इसका आंसर. तो कौन कौन सा वेरिएबल, कौन कौन सा वेरिएबल एक्सेस कर रहा है, कौन कौन सा वेरिएबल नहीं एक्सेस कर रहा है, ये आपको मुझे आंसर देना है. लिख कर दे दो. ये सब के लिए सेम असाइनमेंट रहेगा. प्रणव, प्रतीक, आदित्य, मोनिका और योगिता. क्वेश्चन ठीक है समझ में आया? क्वेश्चन में मैम, कुछ डाउट? डाउट प्रणव, प्रतीक? हाँ बोल. रिपीट करो ना, रिपीट करो ना क्वेश्चन, राइट करो तो। हाँ, चार क्लास बनवायचे एकाच पॅकेजच्या खाली. क्रिएट फोर क्लासेस अंडर द सेम पॅकेज. क्रिएट फोर क्लासेस अंडर द सेम पैकेज. क्लास ए में चारों भी वेरिएबल को डिक्लेयर करना है आपको. ओके मैम, हाँ, चारों वेरिएबल डिक्लेयर करने के बाद क्लास बी को एक्सटेंड करना है क्लास ए से. क्लास बी को ए से एक्सटेंड करना है। हाँ, मतलब क्लास बी ए का सारा यूज कर सकता है ऐसे सिचुएशन. क्लास सी को एक्सटेंड करना है बी और ए से, मतलब वो बी का भी एक्सेस कर सकता है. ऑब्वियसली अगर बी का कर सकता है क्योंकि बी ऑलरेडी ए सी है, तो ए का भी करेगा. अगर नहीं इधर लिखते तभी भी वो लागू होता है, मतलब वो चलता है. क्योंकि क्लास अगर सी बी को एक्सटेंड कर रहा है ना, क्योंकि ऑलरेडी बी ए को एक्सटेंड कर रहा है, तो वो ए का ऑलरेडी एक्सेस कर सकता है. लेकिन क्लास डी ओनली एक्सटेंड क्लास ए. लेकिन पेरेंट क्लास किसी को भी नहीं एक्सटेंड कर रहा है ना, वो डायरेक्टली पेरेंट क्लास के पास चला जा रहा है. लेकिन वो सी से और बी से कुछ नहीं ले रहा है, तो ले सकता है का? ये हमारा क्वेश्चन है. किधर किधर पब्लिक, प्राइवेट, प्रोटेक्टेड और डिफॉल्ट चलता है, ये आपको देखना है. ये आपका असाइनमेंट होगा. समझ में आया? ओके, तो चले हम आगे. इससे बहुत ही इंपॉर्टेंट टॉपिक है अभी, एक्सेस स्पेसिफाई क्लियर सबके. ये क्वेश्चन सॉल्व होने के बाद ये हाँ चारों मैम भी हो जाएंगे। समझ में आए. ये प्रोग्राम जो देखो, ये आपका सॉल्व होगा 100%. लेकिन ये जो मैंने बताया आज, वो समझ में आया? एक कैसा एक्सेस हो रहा है, कौन सा नंबर कितने बार प्रिंट हो रहा है? हाँ मैम, मुझे जेवढं ना जेचा एक्सेस असन तिथं प्रिंट होईल असं। हाँ, हे समजलं सगळ्यांना? हो मॅम, ओके गुड. आता बघा, तुम्हाला माहित आहे जावा मध्ये, आता आपण पुढचे कन्सेप्ट घेऊया. आता बघा, जर आता हे इतकं बघा, जर तुमचं फ्रेमवर्कच्या अंदर तुम्ही रन नाही करत तर तुम्हाला हे एवढं लिहावं लागेल. तुम्ही टर्मिनल वरती करत असाल तर जावा सी, मग पॅकेजचं नाव, मग प्रोग्रामचं नाव, पॅकेजचं नाव, प्रोग्राम, आणि मग रन होता ना फक्त मेन पास करायचा. ठीक आहे, तर हे आपण आता डायरेक्ट फ्रेमवर्कच्या आतमध्ये करतो, त्याच्यामुळे आता टर्मिनलचा नका विचार करू. फ्रेमवर्कच्या एसटेजच्याच आतमध्ये रन करायचे. एसटेज के अंदर ही आपको रन करना है मोनिका. ठीक आहे, तर अभी देखो, सेकेंड है प्रिमिटिव डेटा टाइप इन जावा.
जावा में प्रिमिटिव और नॉन प्रिमिटिव ऐसे दो टाइप्स होते हैं, लेकिन नॉन प्रिमिटिव के अंदर सब कुछ आता है, जैसे कि एरे, स्ट्रिंग, ऐसे ऑब्जेक्ट आते हैं, ठीक है, जो यूजर डिफाइंड होते हैं ना वो आते हैं नॉन प्रिमिटिव के अंदर, लेकिन प्रिमिटिव के अंदर मतलब सिस्टम डिफाइंड डेटा टाइप रहते हैं। उसमें क्या क्या आता है, शॉर्ट आता है, लेकिन जावा में, सी में और सी प्लस प्लस में हर एक डेटा टाइप का अलग अलग साइज है, और आपको किसी पे भरोसा नहीं करना है, आपको खुद प्रोग्रामेटिकली चेकआउट करना है कि हर एक डेटा टाइप का क्या एग्जैक्टली साइज बता रहा है आपको। आपको ये कंसेप्ट पता है सबको कि आप मुझे बताओ 1 बाइट के लिए कितने बिट लगते हैं? 8 बिट ओके, वेरी गुड। 8 बिट मीन्स 1 बाइट, ठीक है। 2 बाइट मतलब उसको क्या बोलते हैं पता है क्या? शायद पता नहीं होगा, डिजिटल टेक्निक सा सब्जेक्ट सीखा है क्या आपने कभी? 2 बाइट कॉड होता है, ऑक्टा होता है, हेक्सा होता है, पेयर होता है। पेयर मतलब कितने? 16 हेक्सा मतलब 8 होगा शायद। नहीं, अरे हेक्सा मतलब 6 मैम, हेक्सा मतलब 6, क्वाड नहीं, मतलब नॉट सिक्स, 4। अच्छा नो 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 नो, हेक्सा मतलब 16, हेक्सा। ऑक्टा मतलब 8, एट, डेसिमल मतलब 10, क्वाड मतलब क्वाड मतलब फोर, 4, पेयर मतलब 2। अभी बताओ मुझे। पेयर मतलब 2, क्वाड मतलब 4, हेक्सा मतलब 16, ऑक्टा मतलब 8, और 6 का नहीं याद अभी। 6 का नहीं बताया मैंने, 6 का कोई बताया? 10 का बताया मैंने, डेसिमल, ये आपको पता होना चाहिए। मोनिका आप बताओ अभी। देखो, 1 बाइट, पेयर, क्वाड, ऑक्टा, डेसिमल और हेक्सा, ये नंबर सिस्टम है, ये आपको आनी चाहिए, इसी से तो सब कुछ चल रहा है। एक बार बताओ मोनिका, अभी मैं हिंदी में बात कर रही हूँ, नॉट मराठी। मोनिका, आई एम ऑडिबल विथ यू। योगिता आप बताओ। हेलो योगिता, योगिता मोनिका सो हाँ बोलो। नहीं गए थे क्या? नहीं मैं हूँ, हाँ योगिता से बता। पूछ रहे ना आप। नहीं, आपको पूछ रही थी मैं, आपका, आप प्रणव और प्रतीक को पूछो, मैं कब से आपका नाम नहीं ले क्या, रही। हाँ तो बताओ आप, कॉर्ड, पेयर, बाइट, बीट, ऑक्टा, हाँ डेसिमल, डेसिमल, उसके बाद हेक्सा, मतलब कितने कितने? शॉर्ट जो है वो 16 बिट्स है, नहीं, कितने वो नहीं पूछ रहा बाइट। है, मैंने वो पूछा ही नहीं है, मैंने अरे पूछा बिट, बाइट, बिट, 8 बिट, 1 बाइट, पेयर, क्वाड, ऑक्टा, डेसिमल और हेक्सा। पेयर मतलब कितने बताओ? मतलब 2। 2, हाँ पेयर मतलब 2। 1 बाइट मतलब कितने बिट? 69 से, आई गेस 1 बिट मतलब 1, सॉरी 8 बिट मतलब कितने बाइट? 2 बाइट। 1 या 2? शॉट्स, 1 मिनट मैं इधर लिखती हूँ, आप बहुत ही वन वन कंफ्यूज हो रहे वन हो। वन 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 वन, सॉरी, हाँ वन। हाँ 1। अभी 2 मतलब क्या? पेयर। ओके क्वाड मतलब 4, 4 बाइट, ओके, ठीक है। ऑक्टा मतलब 8 बाइट, मतलब 8 एट बाइट। हाँ एट समझ। डेसिमल मतलब 10, बेस बाय 10, और हेक्साडेसिमल मतलब बेस बाय 16। अभी आया समझ में? हाँ तो देखो, हम प्रिमिटिव और नॉन प्रिमिटिव की बात कर रहे हैं इधर। अभी नॉन प्रिमिटिव, प्रिमिटिव से मैं प्रिमिटिव बात कर रही हूँ, तो हमको पता करना है कि एग्जैक्टली हर एक प्रिमिटिव का डेटा टाइप का हर एक का अलग साइज है, तो उस अकॉर्डिंग यूजर क्या करता है, जिसको जितने साइज की जरूरत है उतना उसको वो मेमोरी देता है, ठीक है। तो डेटा टाइप मतलब 1 टाइप ऑफ मेमोरी, वो मेमोरी देने का तरीका प्रिमिटिव डेटा टाइप थ्रू। तो देखो, शॉर्ट, जो शॉर्ट है, शॉर्ट देखो मैं प्रोग्रामेटिकली बताती हूँ तो आपको ज्यादा समझ में आएगा। अभी इधर देखो, अभी देखो, पहले नहीं, पहले साइज समझ लो, बाद में हमें एग्जांपल, इधर सिर्फ एग्जांपल दिया है। जो
शॉर्ट होता है शॉर्ट। अभी देखो मुझे बताओ जावा के अंदर किसको 1 बाइट की मेमोरी मिली है, अभी देखती हूँ मैं किसको किसको याद है। जावा के अंदर किसको 1 बाइट की मेमोरी मिली है रे? प्रणव प्रतीक, सिर्फ प्रणव प्रतीक। कैरेक्टर, आंसर आंसर मी कैरेक्टर नहीं, कॅरेक्टरला नाही मिळालेली आहे। जावा मध्ये कॅरेक्टरला 2 बाइट आहे। नाही मॅम, 1 बाइट याला भेटलेली, स्टॅटिकला मॅम नाही, क्लासला, क्लासला नाही भेटलेली मॅम, क्लासला, क्लासला, हो क्लासला मॅम, विसरायचं क्लासला, नाही, क्लासला, विसरायचं नाही। एम्पटी क्लास, फॉर द पर्पज ऑफ युनिक एक्झिस्टन्स, फॉर ओके द ओके पर्पज ओके, ऑफ युनिक एक्झिस्टन्स। युनिक आता कळलं नाही मॅम एक्झिस्टन्स, तुमचं? हां मोनिका योगिता, क्लासला मेमरी फक्त 1 बाइट असते। कोणता पण क्लासमध्ये किती पण तुम्ही डिक्लेरेशन करा, त्याला फक्त मेमरी किती असते? 1 बाइट। मेमरी ही कोणाला मिळते? डेटा टाइप नुसार ऑब्जेक्टला। कोणाला मेमरी मिळते सांगा? ऑब्जेक्टला मेमरी मिळते, क्लासला मेमरी मिळत नसते। क्लास फक्त नाही मॅम, स्ट्रक्चर टेम्पलेट असतं, टेम्पलेट जिथं फक्त जसं तुम्ही मॅप क्रिएट करते और उसके बाद बंगलो क्रिएट करते, बंगलो एक्झॅक्ट ऍक्च्युअल बंगलो मीन्स ऑब्जेक्ट, ठीक है? और उसका कंस्ट्रक्शन स्ट्रक्चर, उसको मतलब क्लास, क्लास को सिर्फ 1 बाइट की मेमोरी मिलती है। हाँ अभी देखो शॉर्ट में जावा के अंदर कभी भी भूलना नहीं है, शॉर्ट को जावा के अंदर 2 बाइट्स मिलता है मेमोरी। कितनी बाइट मिलती है शॉर्ट डेटा टाइप को? 2 बाइट। इंटीजर को 4 बाइट, लॉन्ग को 8 बाइट, फ्लोट को 4 बाइट। फ्लोट और इंटीजर सेम, लॉन्ग और डबल सेम। लॉन्ग को 8 बाइट, डबल को 8 बाइट, शॉर्ट को 2 बाइट। कैरेक्टर को हर एक लैंग्वेज में 1 बाइट मिलता है, लेकिन जावा के अंदर 2 बाइट मिलता है। और बुलियन को कोई मेमोरी डिक्लेयर नहीं, डिपेंड्स ऑन 1 बिट मिलता है, ऐसा दिया है उन्होंने। लेकिन यूजुअली वो बुलियन क्या रिटर्न करता है? ट्रू और फॉल्स, हमेशा याद रखना, हमेशा ट्रू और फॉल्स करता है, लेकिन उसकी कोई मेमोरी ये नहीं है। लेकिन हम थोड़ा देखेंगे। ओके हाँ अभी बताओ मुझे, चलो जल्दी जल्दी, कौन कौन बताता है? मैं पूछती हूँ आप बताना। शॉर्ट को कितनी मिलती है? क्या बोले? टू शॉर्ट बाइट शॉर्ट को कितनी? शॉर्ट को 2 बाइट, हाँ इंटीजर को? इंटीजर को 4 बाइट, 4 बाइट। लॉन्ग को कितनी मिलती है? 8 बाइट, 8 बाइट। लॉन्ग को 8 बाइट। डबल को कितनी मिलती है? 8 बाइट, एट एट। बाइट वेरी गुड। कैरेक्टर को कितनी मिलती है? 2 बाइट। टू बाइट 2 बाइट 2 बाइट मिलती है। और कौन सा बचा? फ्लोट फ्लोट को कितनी लास्ट है? 4 बाइट, फोर फोर बाइट बाइट क्लास को कितनी मिलती है? 1 बाइट, जीरो, वन 1 बाइट, यूनिक एग्जिस्टेंस, बाइट फॉर द पर्पज यूनिक ऑफ यूनिक एग्जिस्टेंस। और बुलियन को एग्जिस्टेंस, कितनी मिलती है? डिपेंड्स ऑन, पता नहीं, इसका कोई भी फिक्सेशन नहीं है। और बुलियन हमेशा क्या रिटर्न करता है? आइदर ट्रू और ट्रू फॉल्स, आइदर फॉल्स। ओके वेरी गुड। फॉल्स, हाँ अभी देखो, हाँ अभी आपको देखो, अभी क्या किया है? बाइट को हाँ बाइट को कितनी मिलती है रे? बाइट मतलब कितना होता है? मैम बाइट की मेमोरी या वैल्यू मैम, हाँ बाइट की वैल्यू बताओ, वैल्यू। -128 से लेके नहीं नहीं 127, ये नहीं पूछा मैं, ये नहीं ध्यान याद रखी। बाइट मतलब 1 बाइट मतलब कितना? 8 बिट, वन बाइट मतलब 8 बिट, हाँ ये याद रखना, ठीक है? हाँ शॉर्ट को कितनी मिलती, इधर से बताओ अभी एक बार। बाइट को सपोज 1 बाइट, अभी इधर 127 डाला है, ठीक है? तो 127 उसका प्रिंट हो जाएगा, हम देखते हैं आउटपुट क्या आता है। शॉर्ट को कितनी मिलती है? 16, 16 बाइट, 2 बाइट, 16 बाइट, 2 बाइट। 16 बाइट क्या? बाइट नहीं मैम, में 16 बिट, 16 बिट, मत बिट में मत बोलो, बाइट में बोलो। अच्छा शॉर्ट को अच्छा कितना ठीक, मिलता है? 2 बाइट। इंटीजर 2 को? बाइट, 4 चार बाइट, बाइट लॉन्ग को 8 कितना बाइट, मिलता है? 8 बाइट, ओके। फ्लोट को? 4 बाइट, और डबल को? कैरेक्टर 8 बाइट, को? टू वाइट, और बुलियन को? नॉट डिफाइंड, ठीक डिपेंड्स है? ऑन, हाँ चलाता। साइजेस ऑफ डेटा टाइप का मैंने प्रोग्राम किया है, प्रिमिटिव टाइप साइजेस एग्जांपल, ये देखते हैं पहले। हाँ अभी देखो ये बाइट डॉट साइज, डॉट साइज देखो ये जो है, तो बाइट इंटीजर जावा डॉट लैंग डॉट बाइट डॉट साइज, इसमें ये है। तो कौन से पैकेज के अंदर है ये? लैंग पैकेज के अंदर है। जितने भी है ऑब्जेक्ट इसका, ये सारा किसके अंदर डिफाइन किया हुआ है? इसके अंदर लैंग बाय डिफॉल्ट। बाय डिफॉल्ट कौन सा पैकेज, पैकेज है? लैंग। तो इधर हमने लैंग, डिफाइन उसको इंपोर्ट नहीं किया है। तो देखो स्लैश डिवाइडेड बाय 8 से हमको सबको निकालना है,
डिवाइड बाय 8 से, तो जो भी है देखो शॉर्ट डॉट साइज जो भी है डिवाइडेड बाय 8, वो बाइट में कितना आता है वो देखना है, इंटीजर डिवाइडेड बाय 8। तो इसका पहले मैं आउटपुट दिखाती हूँ आपको, फिर आप उसको मैप करेंगे जल्दी से। हाँ अभी देखो बाइट मतलब कितना, 8 डिवाइडेड बाय 8 मतलब कितना, 1 ना। 1.1 हाँ तो हो शॉर्ट का कितना है साइज, 16 डिवाइडेड बाय 8 मतलब कितना, गया हाँ तो 16 का डबल कितना, 32, 32 डिवाइडेड बाय 8 कितना, 32 हाँ हाँ इसका लॉन्ग का बताओ अभी कितना आएगा, 64, 64 डिवाइडेड बाय 8 8। फ्लोट का कितना आएगा, 32। डबल का कितना आएगा, 64। कैरेक्टर का कितना 64 आएगा, 16। ठीक है, 16 और साइज ऑफ बुलियम का क्या आला है, इम्प्लीमेंटेशन डिपेंडेंट, ये सिर्फ डिपेंड मैसेज डाला है उसको, ठीक है इधर इसका कोई निकाला नहीं, क्योंकि निकालने का तरीका ही नहीं है, ठीक है तो इसका आता भी नहीं है, एरर आएगा कंपाइलर ऐसा मैम लिखेंगे। 01 मध्ये नाही लिखा 01 मध्ये, अरे 01 मध्ये मशीन, वो ऑपरेटिंग सिस्टम नहीं तो करून पाठवले ह्युमन रीडेबल मध्ये आपल्याला, तसं ते बायनरी मध्येच गेला असन ओएस कडं, पण तुला तुला कसं मॅम. कळणार इथं। मॅम बुलियन डिक्लेअर करताना ट्रू फॉल्सच करावं लागतं का, 01 केलं तरी चालतंय? नाही आपण जर व्हॅल्यू सेट केली ना त्याची, तर 01 तू म्हणजे तुला सेट करावं लागतं, पण ते बुलियन इज अच्छा इक्वल टू 0 असं डिफाईन करावं लागतं, जसं आपण सी मध्ये करतो ना तसं हॅश डिफाईन, तसं तुला ते सांगावं लागतं की ट्रू म्हणजे 0 आणि फॉल्स म्हणजे 1, असं तुला म्हणजे लॉजिक मध्ये, व्हेरिएबल व्हेरिएबल हाँ तयार करणार. व्हेरिएबल मध्ये, हाँ तसं तुला डिक्लेअर करावं लागतं, नाही तर बाय डिफॉल्ट तू कशाला व्हेरिएबल मध्ये एवढं लांब जायचं, डायरेक्टली ट्रू नाही फॉल्स नाही जे नाही काय ते सेट करून टाकायचं, नाही तसे तो मला हा वाटलं मॅम ते लूप मध्ये आपण टाकतो, सी प्लस प्लस मध्ये सी मध्ये टाकतो ना तसं भरपूर जमतस. वेळा यूज करतो, पण आपल्याला ते डिफाईन करावं लागतं, ठीक आहे की आपल्याला कोणाचं काय लॉजिक लावायचं, हे सगळं ह्युमन ह्युमन लॉजिक लावतो, म्हणजे जो कोई प्रोग्रामर असतो तो त्याच्यावरती त्याच्या पद्धतीने तो लॉजिक लावतो, आणि मग त्याच्या पद्धतीने ते प्रोग्राम मध्ये पण तसंच यूज होतं, ठीक आहे। आता कळलं तुम्हाला प्रिमिटिवच्या साइजेस, प्रोग्राम क्लेअर, आणि ह्या प्रोग्राम मध्ये काही नाही, फक्त आपण डिस्प्ले केलेलं आहे, ह्याच्यासाठी फक्त मी तुम्हाला दाखवलेलं आहे, कुठे गेला तो प्रोग्राम, डेटा टाइप एक्झाम्पल, ठीक आहे। आता या डेटा टाइप मध्ये बघा एक काहीतरी वेगळं आहे रे, काय वेगळेपणा दिसतोय रे याच्यामध्ये, सांगा मला कोण रॅपर ओळखतं क्लास, बघू। रॅपर क्लास. रॅपर क्लासेस आहे, म्हणजेच आपलं 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 डेटा टाइप ऍज अ काय वापरलंय, ऑब्जेक्ट म्हणून डिक्लेअर केलंय, दिसते का तुम्हाला, बघा इथला बाईट आणि इथला बाईट फरक आहे, इथला पहिलं कॅपिटल, पहिलं लेटर कसं आहे कॅपिटल, ज्यावेळेस तुम्ही पहिलं लेटर एखाद्या प्रिमिटिव्ह डेटा टाईपचं कॅपिटल करता तर ते ऍज अ ऑब्जेक्ट म्हणून डिक्लेअर केलंय, आणि ह्याच्यामुळंच आपली जावा प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज नव्हती, पण ह्याचं कन्वर्जन ऑब्जेक्ट मध्ये के झालं कलेक्शन मध्ये, आणि कलेक्शन स्टोअर द कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट म्हणून ते ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर झाल्यामुळं रॅपर क्लासेसचं इंट्रोडक्शन झालं, म्हणून आपली जावा कशी आहे प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, म्हणजेच तुम्ही प्रिमिटिव्ह डेटा टाईप ऍज अ ऑब्जेक्ट म्हणून पण वापरू शकता, तुमच्या समोरच आहे, वापरता का नाही सांगा, आपण रन करू याला, बघा तुम्हाला सेम उत्तर देतं का नाही ते। दिलं का उत्तर, केलं का त्यांनी ते पण प्रिंट, दिसतंय का ज्या ज्या व्हॅल्यू तुम्ही ऍज अ ऑब्जेक्ट म्हणून डिक्लेअर केल्यात तुम्ही चेंज केलं का नाही त्याला, बघा बाईट त्याचं ऑब्जेक्टचं नाव इज इक्वल टू जे काय आहे, आणि इथं बाईट त्याचं व्हेरिएबलचं नाव जे काय आहे ते, केलं का नाही सांगा, डिफरेंशिएट केलं का नाही, म्हणूनही मी एक्झाम्पल घेतलेलं आहे, ना दिसतंय का नाही तुम्हाला, म्हणजेच याचा अर्थ काय, आता इथं प्रूव्ह झालं का नाही आपली जावा प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, आहे का मॅम नाही, एक क्वेश्चन होता हां बोल ना। मॅम, वरचे जे आपण डिक्लेअर केलं ते आणि खाली रॅपर क्लासेस आपण डिक्लेअर केलं ते दोन्ही सेपरेट आहे ना? हो सेपरेट आहे ऑब्विसली, हा बाईट आणि हा बाईट वेगळा आहे, पण दोघांना एकच काम करतात, नाही नाही ते नाही मॅम, मला वाटलं की वरचं डिक्लेअर केलं खालचं पण डिक्लेअर करावं लागेल, म्हणजे कोणतं एक केलं तरी चलन असं आहे ना? चालेल, हा मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी केले, गरज नाही मी काढून टाकते, काय गरज आहे याची, हे काढल्यानंतर आपल्याला खालचं पण हे पण काढावं लागेल, कारण की याच्या एरर येणार, मग ही काढून चला टाकते, ठीक गिनी खाली काही एरर, रन करू आपण ह्याला, आलं का उत्तर तुझं, काय गरज आहे त्याची, मॅम, अजून एक विचारायचं होतं. हां बोल ना, किंवा किंवा तुला असं वाटतंय, थांब मी तर कंट्रोल झेड करते, ठीक आहे आता, किंवा हे नकोय मला,
एरर येणार, ते काढून टाक. ठीक आहे, आता ह्याला रन करूया आपण. आलं का? दोन्ही एकमेकावर डिपेंड नाही, पण दोघांचं काम एकच आहे. त्याला त्या व्हेरिएबलला, त्या कीवर्डला, व्हेरिएबल नाही म्हणायचं, त्याला कीवर्ड म्हणायचं, कारण की हे सिस्टीम डिफाइंड कीवर्ड आहे. त्या कीवर्डला ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. हा कोणाला काही क्वेश्चन आहे विचारा. मॅम ते लॉग आणि फ्लोटच्या पुढं एल आणि एफ का बरं लिहिलं आहे? हा, ते लॉन्गचा टाइप आहे म्हणून एल, आणि तो फ्लोटचा टाइम आहे कारण फ्लोटिंग पॉइंट हे डॉट मध्ये असतात, त्याचा फ्रॅक्शनल पार्ट असतो हा डॉटच्या पुढचा, तो कधी कधी काहीच्या मध्ये. आता हे फ्लोट टाइप आहे, तर त्याच्यामध्ये पण ना एक प्रकार आहे, तर त्याच्यामध्ये थांबा, मला आता आठवते, माझी मेमरी थोडी हे करू दे. त्याच्यामध्ये माझ्या डोळ्यासमोर आहे बघा तो शब्द. त्याच्यामध्ये प्रकार येतात, निगेटिव्ह नंबर आणि पॉझिटिव्ह नंबर. त्याच्या पुढचा अर्थ सांगते मी त्याला, पण त्याला तुम्हाला आठवलं तर सांगा. योगिता, मोनिका, डोळ्यासमोर यार माझ्या, एकदम गुड क्वेश्चन विचारला, त्याचा अर्थ सांगते मी तुम्हाला. निगेटिव्ह नंबर आणि पॉझिटिव्ह नंबर, होल्ड, तर आपण त्याला एक शब्द बोलतात प्रोग्रॅमिंग लँग्वेज मध्ये. मला तर आठवत नाही रे, खूप खूप कॉमन शब्द आहे एकदम. तर त्यात निगेटिव्ह नंबर होल्ड करायचे फक्त, आणि पॉझिटिव्ह नंबर. कोणाला आठवलं तर सांगा प्लीज. मॅम मोनिक, लॉन्गचं माहिती आहे रे. नाही 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 तो लॉन्गचं त्याबद्दल नाही विचारते मी, त्याच्यामध्ये एक शब्द येतो. ठीक आहे, मग पुढच्या वेळेस नक्की आठवणीने सांगेल मी तुम्हाला. हां, पण आता हे ना ह्याच्या मागचं पर्पज आहे, पण आता सध्या एवढंच लक्षात ठेवा, हे लॉन्ग टाईपचे म्हणून एल केलेलं आहे, आणि हे फ्लोट टाईपचे म्हणून एफ केलेलं आहे. ठीक आहे, तर पण ह्याच्यामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह नंबर असतात तुमच्या प्रत्येक ह्याला असतात, इंटीजर असेल, फ्लोट असेल, कॅरेक्टर असो, ज्यावेळेस तुम्ही त्याला मेन्शन करता पर्टिक्युलरली, तर खूप सारी मेमरी रिड्यूस होते. फक्त ते तेवढंच, मग निगेटिव्हला अवॉइड करून टाकतं, फक्त पॉझिटिव्ह टाकलं तर. हां, यस यस, साईन आणि अनसाईन आठवलं मला. यस, माहिती आहे का कन्सेप्ट ही, साईन आणि अनसाईन. हॅलो, नाही ऐकलेलं ना पण माहित. साईन आणि अनसाईन, साईन आणि अनसाईन. अनसाईन म्हणजे फक्त होल्ड करतं पॉझिटिव्ह, अनसाईन म्हणजे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही पण हे करतं, तर आपण पर्टिक्युलरली डिक्लेअर करतो. हां, तर आता हे फक्त फ्लोट आहे, आणि हे लॉन्ग टाईप आहे म्हणून आपण इथे टाकलेलं आहे. ठीक आहे, कारण की लॉन्ग आणि फ्लोट हे दोन्ही ही पण फ्लोटिंग पॉइंट व्हॅल्यूज डिक्लेअर करतं, म्हणून आपण तिथे मेन्शन केलं की लॉन्ग डेटा टाईप ह्याचा आणि ह्याचा फ्लोट टाईप. ठीक आहे, तर ते थोडं साईन आणि अनसाईनचं पण आपण बघूया, आणि हे एल एफ वगैरे काय प्रकार आहे हे आपण थोडं डिटेलमध्ये जाऊया ह्याच्या. ठीक आहे, कारण ह्या खूप बेसिक कन्सेप्ट आहे, ह्या तुम्ही विचारलं किंवा हा खूप गुड क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर आता इनिशियल लेवलला एवढं समजलं. हॅलो, हो मॅम, हो मॅम. रिस्पॉन्स. चला मग पुढचं घेऊया आपण पटपट, का पुढचं थांबायचं तुमच्या मनावर. मला माझी आहे इच्छा घ्यायची अजून अर्धा तास. नवीन टॉपिक आपण स्टार्ट करतोय, व्हेरिएबल्स. व्हेरिएबल मध्ये पाच प्रकार येतात, आणि त्याचे भरपूर एक्झाम्पल आपल्याला बघायचे आहेत प्रत्येकाचे. तर थोडं इथं लस सांगते मी तुम्हाला एक्झाम्पल मध्ये. बघा कोणते कोणते आपल्याला एक्झाम्पल बघायचे आहेत ते मी तुम्हाला सांगते. पहिले आपण त्याचं एक्झाम्पल बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. हे बघा, स्टॅटिक व्हेरिएबल मी ओरली सांगते इथं इकडे शोधत बसण्यापेक्षा. स्टॅट इन्स्टन्स व्हेरिएबल, देन स्टॅटिक व्हेरिएबल, देन लोकल व्हेरिएबल, देन फायनल स्टॅटिक व्हेरिएबल, फायनल इन्स्टन्स व्हेरिएबल. आपण इकडे येऊया या हिच्याकडं, म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल. हे व्हेरिएबलचा स्कोप आणि याचे प्रोग्राम आपल्याला बघायचे आहेत, हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे आपण बघू शकतो. बघा, इन्स्टन्स व्हेरिएबल, स्टॅटिक व्हेरिएबल, फायनल इन्स्टन्स व्हेरिएबल, फायनल स्टॅटिक व्हेरिएबल आणि लोकल व्हेरिएबल. इन्स्टन्स व्हेरिएबलचा स्कोप कम्प्लिटली वेगळा असतो, त्याची जागा वेगळी असते. स्टॅटिक मी आता तुम्हाला एक्सप्लेन करते, मग आपण ऍटलीस्ट इन्स्टन्स व्हेरिएबलचा कोड बघूया आणि मग थांबूया, चालेल ना? ओके मॅम. हां, ऍटलीस्ट इन्स्टन्सचं बघूया, पुढच्या वेळेस मग हे चार बघूया आपण, आणि मग त्याच्या पुढची कन्सेप्ट बघूया. आज ऍटलीस्ट आज इन्स्टन्सचं बघूया. तर इन्स्टन्स व्हेरिएबल, स्टॅटिक व्हेरिएबल, फायनल इन्स्टन्स व्हेरिएबल, फायनल स्टॅटिक व्हेरिएबल आणि लोकल व्हेरिएबल. तर बघा, इन्स्टन्स व्हेरिएबल, इन्स्टन्स व्हेरिएबल नेहमी क्लास चालू झाला ना एखाद्या मेथडच्या अगोदरच ते डिक्लेअर केला, तर म्हणजे आउटसाईड द मेथड. बघा, डिफाईन इन द क्लास विथ द सॉरी सॉरी डिफाईन इन द क्लास बट आउटसाईड द मेथड. मेथडच्या आतमध्ये केल्यानंतर त्याचा स्कोप चेंज होतो, मेथडच्या आतमध्ये त्याला कधीही डिक्लेअर करत नाही, ते नेहमी मेथडच्या आउटसाईडला असतं. म्हणजे कसं, आपण आता इथं येऊया. इन्स्टन्स व्हेरिएबल म्हणून मी बघा इथं एक्झाम्पल आहे. तर बघा, आता इंटीजर इन्स्टन्स व्हेरिएबल हे एका डिस्प्ले मेथड आहे का नाही, इथं आहे का नाही सांगा.
पब्लिक इन्स्टन्स व्हेरिएबल एक्झाम्पल मेथड आहे, ठीक आहे. पण आता ही व्हॉइड डिस्प्ले मेथड आहे आणि हे कन्स्ट्रक्टर आहे, इट इज नॉट अ मेथड. हे काय आहे, कन्स्ट्रक्टर आहे आणि ही मेथड आहे. या मेथडच्या आतमध्ये जर ह्याला ह्या व्हेरिएबलला डिक्लेअर केलं असतं तर याचा स्कोप चेंज होणार, याचा स्कोप लोकल व्हेरिएबल म्हणून होणार. मी सांगते तुम्हाला डिफरंटली, पण इन्स्टन्स व्हेरिएबल मेथडच्या आउटसाईडला डिक्लेअर होतं. नेहमी पहिल्यांदा येतं, क्लास डिक्लेअर केला का लगेच येतं, ते क्लास डिक्लेअर केला का लगेच येतं. आता पुढचं बघूया आपण. इन्स्टन्स व्हेरिएबल डिफाईन इन द क्लास बट आउटसाइड द मेथड. ईच ऑब्जेक्ट हॅज इट्स ओन कॉपी. ज्यावेळेस इन्स्टन्स व्हेरिएबलचा ऑब्जेक्ट क्रिएट झाला का त्याच्यासाठी जितक्या वेळा ते कॉल होणार ॲज अ व्हेरिएबल त्या ऑब्जेक्ट थ्रू, तर तितक्या वेळा त्याची सेपरेट सेपरेट ऑब्जेक्टची मेमरीची कॉपी बनणार, वेगळी वेगळी त्याला स्पेस मिळणार. जसं की स्टॅटिक व्हेरिएबलला मिळत नाही, स्टॅटिक व्हेरिएबलला फक्त स्टॅटिक व्हेरिएबल सगळे काही जेवढे मेथड्स असतील, जेवढे ऑब्जेक्ट असतील त्याच्या रिलेटेड, तेवढे एकाच ब्लॉकमध्ये शेअर द ऑल ऑब्जेक्ट अमॉंग द सेम मेमरी स्पेस इन द इन्स्टन्स व्हेरिएबल. बट इन द स्टॅटिक व्हेरिएबल, सॉरी मी परत करेक्ट करते, स्टॅटिक व्हेरिएबलला सेम ब्लॉकमध्ये सगळे ऑब्जेक्ट मेमरी ॲक्सेस करतात, एकाच ब्लॉकमध्ये ऑल ऑब्जेक्ट, त्यांची काही सेपरेट सेपरेट कॉपी बनत नाही, एकच कॉपी बनते. पण इन्स्टन्स व्हेरिएबलची प्रत्येक ह्याच्यासाठी सेपरेट सेपरेट मेमरी तयार होते, ब्लॉकेस. याचा अर्थ काय होतो, ईच ऑब्जेक्ट हॅज इट्स ओन कॉपी. जेवढे ऑब्जेक्ट असतील त्यांची प्रत्येकाची ओन कॉपी. जसं की मी मागच्या वेळेस तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं की स्ट्रक्चर आणि युनियन, हा डिफरन्स तुम्ही कोरिलेट करू शकता. तर स्ट्रक्चरमध्ये स्ट्रक्चरमधले जे व्हेरिएबल असतात त्याची प्रत्येकाची सेपरेट सेपरेट कॉपी बनते का नाही सांगा. त्याची जागा म्हणजे स्ट्रक्चरमध्ये सपोज इंटीजर आहे, फ्लोट आहे, कॅरेक्टर आहे, तर इंटीजर साठी सेपरेट स्पेस, सॉरी सॉरी इंटीजर. मोनिका मैं क्या बताना चाहती हूँ, देखो इन सी लैंग्वेज स्ट्रक्चर और यूनियन ये कंसेप्ट होता है, आपको आपने तो कभी ना कभी सुना होगा, ठीक है. लेकिन इन सी के अंदर स्ट्रक्चर के अंदर जितने भी वेरिएबल है तो हर एक वेरिएबल की सेपरेट सेपरेट हर एक वेरिएबल को अलग अलग मेमोरी मिलती है, डिपेंड्स ऑन साइज. इंटीजर है तो इंटीजर के लिए 4 बाइट अलग, फ्लोट है तो फ्लोट के लिए 4 बाइट अलग. लेकिन यूनियन के अंदर, सेम सी लैंग्वेज के अंदर यूनियन है, यूनियन को सबसे जो बड़ा होता है ना इसको एक ब्लॉक किया जाता है. और जो जो वेरिएबल का यूज आता है ना, तो पहले सपोज सबसे बड़ा कौन है, डबल है, तो डबल के लिए एक ब्लॉक बनेगा 8 बाइट का. फिर हम इंटीजर का यूज कर रहे हैं ना, तो वो पहले जो था ना वो रिमूव हो जाएगा और उसको मेमोरी दी जाएगी. उसके बाद थर्ड आएगा ना तो सेकंड वाला रिमूव किया जाएगा. हाँ, ऐसे ही स्टैटिक के अंदर होता है. स्टैटिक के अंदर एक ही ब्लॉक बनता है और सारे सेम ऑब्जेक्ट शेयर द सेम मेमोरी स्पेस. बट इंस्टेंस के अंदर ऐसा नहीं होता, हर एक ऑब्जेक्ट की ओन कॉपी होगी, सेपरेट सेपरेट सेपरेट. वैसे को रिलेट करो स्ट्रक्चर के साथ, समझ में आया सेकेंड पॉइंट. ये कैसा वेरिएबल कैसा होता है कि आउटसाइड द मेथड में कॉल किया जाता है. देखो कभी भी याद रखना, क्लास क्रिएट हुआ, वेरिएबल डिक्लेयर किया, हमेशा वो इंस्टेंस ही वेरिएबल होता है. इसी के मेथड के अंदर अगर कोई भी डिक्लेयर होता है तो वो हमेशा याद रखना वो लोकली होता है. किसी भी वेरिएबल के पहले स्टैटिक लगता है कीवर्ड, तो वो स्टैटिक इंस्टेंस वेरिएबल हो जाता है. देखो मैं आपको इधर बताती हूँ, मैंने एक कोड भी किया है ऑल के लिए, एक थोड़ा सा मैं आपको एक्सप्लोर करती हूँ उसको. ऑल इंस्टेंस वेरिएबल से फाइनल इंस्टेंस वेरिएबल, फाइनल इंस्टेंस वेरिएबल एग्जाम्पल. इधर नहीं, एक मिनट, ऑल इंस्टेंस वेरिएबल स्टैटिक वेरिएबल ऊपर जाती है थोड़ा. इधर सिर्फ फाइनल ही किया है, फाइनल फाइनल स्टैटिक, इधर स्टैटिक किया है. ये एरर वाला है, ये मुझे एरर दिखाना चाहती हूँ. प्रिमिटिव सेम पैकेज स्टैटिक वेरिएबल, इधर सिर्फ स्टैटिक है, इधर सिर्फ स्टैटिक है. स्टैटिक वेरिएबल ये इंक्रीमेंट वाला है, ये मुझे स्टैटिक दिखाना चाहती हूँ. वेरिएबल टाइप डेमो, यस इधर है. हाँ इधर से मैं आपको एक्सप्लेन कर सकती हूँ. हाँ इधर देखो, अभी एक क्लास है, पब्लिक क्लास वेरिएबल टाइप डेमो नाम का क्लास है क्या नहीं दिख रहा है क्या नहीं बताओ मुझे सब. हाँ अभी आए, क्लास के अंदर एक वेरिएबल डिक्लेयर किया है. हमेशा क्लास के बाद में इमीडिएट जिस वेरिएबल को हम डिक्लेयर करते हैं उसको क्लास का इंस्टेंस वेरिएबल बोला जाता है. इंस्टेंस इमीडिएट आता है वो,
इंटीजर इंस्टेंस वेरिएबल, तो ये वेरिएबल को क्या बोलेंगे हम, इंस्टेंस वेरिएबल। अभी क्लास के अंदर, लेकिन मेथड से आउटसाइड, क्लास का ही वेरिएबल है लेकिन मेथड से अलग है ना वो। देखो ये मेथड कौन सा है, ये कंस्ट्रक्टर है, और मेथड डिस्प्ले, वो डिस्प्ले मेथड से बात, डिस्प्ले मेथड अलग है और क्लास अलग है। देखो क्लास से इमीडिएट, लेकिन स्टैटिक कीवर्ड लगा है, तो इसको क्या बोलेंगे हम, स्टैटिक इंस्टेंस वेरिएबल। क्या बोलेंगे आप, स्टैटिक, इधर नहीं लिखा है लेकिन मैं बोलती हूँ, इसको क्या बोलेंगे, स्टैटिक इंस्टेंस वेरिएबल, स्टैटिक इंस्टेंस वेरिएबल। अभी देखो मेथड से ही आउटसाइड है लेकिन वेरिएबल से पहले फाइनल लगाए, तो इसको क्या बोलेंगे हम, फाइनल इंस्टेंस वेरिएबल। ये इंस्टेंस ही है, इसको भी इंस्टेंस बोलेंगे लेकिन फाइनल कीवर्ड लगाए ना, तो फाइनल इंस्टेंस बोलेंगे। ये स्टैटिक है ना, तो स्टैटिक इंस्टेंस बोलेंगे। ये इंस्टेंस है ना, तो इंस्टेंस बोलेंगे, क्योंकि इसके आगे पीछे कोई कीवर्ड लगाया क्या, कोई नहीं लगाया, तो इसको सिंपली क्या बोलेंगे, इंस्टेंस वेरिएबल, स्टैटिक इंस्टेंस वेरिएबल, फाइनल इंस्टेंस वेरिएबल, और इसको क्या बोलेंगे, स्टैटिक फाइनल इंस्टेंस वेरिएबल, क्योंकि ये इसके देखो ये स्टैटिक भी लगा है, ये फाइनल भी लगा है, और ये इंस्टेंस वेरिएबल है। देखो लेकिन इधर नहीं लिखा है लेकिन मैं बोलती हूँ फाइनल स्टैटिक इंस्टेंस वेरिएबल, क्योंकि ये मेथड से अलग है। और जो वेरिएबल, देखो अभी इधर है, अभी इधर लिखा है, जो वेरिएबल मेथड के अंदर डिक्लेयर किया जाता है उसका स्कोप अलग होता है, वो बाद में मैं सिखाऊंगी आपको, एक्सेस करने का स्कोप अलग होता है। जो वेरिएबल मेथड के अंदर डिक्लेयर किया जाता है उसको बोलते हैं लोकल वेरिएबल, उसको नहीं बोलेंगे लोकल वेरिएबल, क्योंकि और इसका स्कोप इसी मेथड के अंदर रहेगा, इस मेथड से बाहर आने के बाद उसको कोई नहीं पूछेगा, वो किसी को एक्सेस भी नहीं होगा। समझ में आ रहा है? हेलो, ठीक नहीं समझते। है, नहीं समझ रही, मैं परत सांगते, इथे एक्सप्लोर करते मैं आता। कोण म्हणलं नाही समजते? मैम मी प्रणव। प्रणव, ठीक आहे, आता आपण प्रणवशी बोलूया। प्रणव बघ, आता मी काय बोलतीये, एक क्लास आहे ए नाम का, ठीक है, अभी ये क्लास के अंदर आई गई, तो एक वेरिएबल डिक्लेयर करती हूँ इंटीजर बी, किंवा बाय, बाय नाम का एक वेरिएबल डिक्लेयर किया है मैं, उसके अंदर मैंने 10 वैल्यू स्टोर किया है, ठीक है। उसके बाद मैंने क्या किया, इसी बाय को मैं क्या क्या बोलती हूँ, स्टैटिक इंटीजर बाय, ठीक है, और इसके अंदर मैं वैल्यू करती हूँ 20। अभी मैं क्या करती हूँ, फाइनल इंटीजर बाय इज इक्वल टू 30 करती हूँ, ठीक है। अभी ये स्टैटिक हो गया, फाइनल हो गया, और इसको मैं क्या करती हूँ, स्टैटिक फाइनल इंटीजर बाय इज इक्वल टू 40 करती हूँ। ये तरीका है लिखने का, लेकिन ये चारों भी इंस्टेंस वेरिएबल है क्योंकि ये क्लास के इमीजिएट आ गए। अभी समझ में आया प्रणव, क्लास के इमीजिएट आ गए, लेकिन बोलने का तरीका क्यों अलग है, क्योंकि इसको इंस्टेंस वेरिएबल बोलेंगे, इसको स्टैटिक इंस्टेंस वेरिएबल बोलेंगे, इसको फाइनल इंस्टेंस वेरिएबल बोलेंगे, इसको स्टैटिक फाइनल इंस्टेंस वेरिएबल बोलेंगे। हाँ अब अपना सर का काय म्हटला, म्हणजे स्टेप स्टेप नाही नंबर। नाही स्टेप नुसार नाही, डोंट कन्फ्यूज, स्टेप नुसार नाही बोलते मी, कीवर्ड मुळे बोलतीये, कारण की ह्या फायनलचं लॉजिक आहे काहीतरी, स्टॅटिकचं लॉजिक आहे काहीतरी, विदाउट स्टॅटिक विदाउट फायनल लॉजिक आहे काहीतरी, विथ स्टॅटिक फायनल लॉजिक आहे काहीतरी, म्हणून बोलतीये, स्टेप मुळे नाही बोलते प्रणव। हो आता मॅम, आपण हे सारे इन्स्टन्स आहे, हे क्लासचे व्हेरिएबल आहेत, यांचा स्कोप क्लास साठी पॉवरफुल आहे, आणि इंस्टन्स व्हेरिएबलचा स्कोप सगळ्यात पॉवरफुल असतो। म्हणजे ह्याला थोडक्यात तुम्ही समजा, हा पब्लिक आहे, आता होते का मॅप? हो मॅम समजला। हाँ, नाही अजून पण नाही समजलं तुला। आता मी काय करते बघ, आता मी एक मेथड लिहिते, व्हॉइड ऍड, या क्लासच्या बाहेर, या क्लासच्या बाहेर आले मी, आता या क्लासच्या मी बाहेर आले, भले आता ह्या एक क्लासचा कन्स्ट्रक्टर बनेल, इथं मी परत काय म्हणणार, इंटीजर, इंटीजर बाय बोलू शकते मी, इथं इंटीजर बाय हे पास करू शकते ह्या कन्स्ट्रक्टरला, आणि ह्या कन्स्ट्रक्टरच्या आतमध्ये मी काय बोलणार, दिस, दिस डॉट, आता मी दिस डॉट का बोलतीये, दिस डॉट, आता मी काय, कोणतं हे करतीये मी, कोणता कर, इनहेरिटन्स काय बोलणार मी, कोणता, इथं दिस डॉट मी काय लावणार, बाय बाय दिस डॉट बाय, व्हेरी गुड, दिस डॉट बाय इज इक्वल मॅम। टू बाय, हॅलो,
एकदा हाँ ते बोल। डिशचा मीनिंग सांगा ना. अरे मला ते डिटेल मध्ये घ्यायचे बाळा, मी सांगतेच तुला, आता पण सांगते आणि नंतर पण सांगते, कारण की ते इनहेरिटन्स मध्ये येतं, दिस आणि सुपर पण सांगते तुला। हाँ तू एकदम गुड क्वेश्चन विचारला, तुला जितकं समजून तेवढं आता समजून घे आणि मग नंतर तुला डिटेल मध्ये ते इनहेरिटन्स मध्ये समजणार आहे। हाँ सांगते मी, आता मी तुला सांगते बघ, आता ह्याचा अर्थ तू एकदम तुला डिटेल मध्ये सांगते। आता मी काय केलेलं आहे, हाँ आता आपण एक मेथड बनवूया इथं, व्हॉइड ऍड नावाची, ठीक आहे। आणि या ऍड नावाच्या मेथड मध्ये मी एक व्हेरिएबल डिक्लेअर करतीये, ठीक आहे, आणि त्या व्हेरिएबलला नाव देते सी यू। काय नाव देते? इंटीजर सी यू इज इक्वल टू सपोज 50। हाँ आता मी तुम्हाला स्कोप सांगते, ठीक आहे। आता हे दिस काय असतं माहिती आहे का? हे दिस असं सांगतं, हे इन्स्टन्स व्हेरिएबल आहे, करंट क्लासचा ऑब्जेक्टचं व्हेरिएबल आहे, करंट रेफरन्स याचा, करंट म्हणजे थोडक्यात मी ठीक आहे, मी आता जास्त अवघड शब्द नाही वापरत, हे इन्स्टन्स व्हेरिएबल आहे म्हणजे हे क्लासचं व्हेरिएबल आहे हे सांगतं हे। आणि हे जे बाय आहे ना बाय, हे त्या कन्स्ट्रक्टरचं व्हेरिएबल आहे, पॅरामीटर। हे बाय मध्ये जे येणार ते हे दिस मध्ये जाणार, कारण की इथं कन्फ्युजन आहे ना, जे कंपायलरला कन्फ्युजन आहे की कंपायलर आता सपोज मी इथं फक्त इथं पण बाय केलं आणि इथं पण केलं बाय, बाय इज इक्वल टू बाय, मग तू का म्हणणार नक्की कोणत्या बायला कोणत्या बाय मध्ये टाकायचंय, म्हणून आपल्याला कंपायलरला सांग। ऍक्च्युली ह्याचा नाही टाकलं तरी इथे कळून घेतं बरं का, ते ऑब्जेक्टचा रेफरन्स तिथं असतोच, म्हणून पण तुला तू डिक्लेअर कर दिस, हे कळतं की हा बाय म्हणजे हे आहे हे, आणि हा बाय म्हणजे हे आहे, कारण की हे तुला आत्ता नाही कळणार। हे आपल्याला कुठं कन्फ्युजन करतं माहितीये का, ज्यावेळेस तू त्याचा ऑब्जेक्ट तयार करतो आणि त्या ब्रॅकेटमध्ये तू त्याला पॅरामीटर पास करतो आणि त्या फंक्शनला किंवा त्या कन्स्ट्रक्टरला कॉल करतो, त्यावेळेस ते ॲज अ पॅरामीटर म्हणून तिथं पास होतो। कळतंय का प्रणव? हो, प्रतीक, कोणी क्वेश्चन विचारलाय? समजतंय मॅम. थोडं थोडं म्हणजे हेच समजलं तुम्हाला पण. समजन समजन दिस, मी आता म्हणून तर मी व्हेरिएबल मध्ये दिस आणि सुपर नाही घेणार आहे, कारण की हे इनहेरिटन्सचे व्हेरिएबल आहेत, ते त्याच तिथंच तुम्हाला चांगले समजतील ते, ठीक आहे मॅम. हो ठीक आहे। चालेल. आता फक्त एवढं समजून घ्या की इन्स्टन्स व्हेरिएबल आहे म्हणून इथं दिस लावलाय, हो हा, आणि हे कन्स्ट्रक्टरचं व्हेरिएबल आहे, ॲज अ पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर असतात ना, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, पॉपी कंस्ट्रक्टर. हा तर ते आपण पुढं बघणार आहेत, पण हे कन्स्ट्रक्टरचं व्हेरिएबल इन्स्टन्स व्हेरिएबल मध्ये टाका, याचा अर्थ असा होतो। आता कळलं का? हाँ। आणि आता हे ऍड जे आहे मेथड, या मेथड मध्ये जे व्हेरिएबल डिक्लेअर करतो याला बोलतात लोकल व्हेरिएबल। मोनिका, जो व्हेरिएबल मेथड के अंदर डिक्लेअर करते हैं हम, उस व्हेरिएबल को क्या बोलते हैं? लोकल व्हेरिएबल। और उस लोकल व्हेरिएबल का स्कोप उसी मेथड के अंदर होता है, बाहर नहीं कर सकते, लेकिन इंस्टेंस वेरिएबल का स्कोप विद इन अ प्रोग्राम है, रहता है, ठीक है. विद इन प्रोग्राम रहता है, ठीक है। और इस सारे वेरिएबल का बोलने का तरीका अलग क्यों है? क्योंकि ये कीवर्ड के वजह से, क्योंकि स्टैटिक का अलग लॉजिक है, फाइनल का अलग लॉजिक है, स्टैटिक फाइनल का अलग लॉजिक है। फाइनल मतलब कांस्टेंट होता है, वो उसका फिक्स वैल्यू रहता है। स्टैटिक मतलब एक क्लास का वेरिएबल होता है, उसको एक्सेस करने का तरीका अलग होता है, इसकी वजह से बोला है। और स्टैटिक वेरिएबल हमेशा स्टैटिक मेथड के अंदर ही एक्सेस किया जाता है, ये अलग अलग स्कोप है हर एक का, तो ये हम बाद में समझेंगे। आप ये इतना समझ लो, इंस्टेंस वेरिएबल, व्हाट इज द मीनिंग ऑफ इंस्टेंस वेरिएबल। तो इसके लिए मैं प्रोग्राम आपको बताती हूँ, अभी देखो ये इंस्टेंस वेरिएबल का प्रोग्राम है। हाँ इंस्टेंस वेरिएबल, अभी इस वेरिएबल के अंदर, इस प्रोग्राम के अंदर क्या किया है, सिर्फ एक इंस्टेंस वेरिएबल को डिक्लेयर किया है और उसको कंस्ट्रक्टर को पास किया है, इधर दिस लगाया है, उसके बाद एक डिस्प्ले नाम का मेथड किया है, और उस प्योर डिस्प्ले के अंदर ये इंस्टेंस वेरिएबल को हम एक्सेस कर रहे हैं, क्योंकि इसका स्कोप विद इन अ प्रोग्राम रहता है। लेकिन अगर ये इंस्टेंस नहीं होता, ये इंस्टेंस नहीं होता, इधर डिक्लेयर किया होता तो इधर होता इसका एक्सेस, लेकिन अनादर कोई मेथड होता और उसके अंदर वो एक्सेस करने का ट्राई करते तो वो नहीं होता एक्सेस, क्योंकि लोकल वेरिएबल हमेशा मेथड के अंदर ही एक्सेस होता है। अभी क्लियर? सिर्फ इतना ही समझ लो, इंस्टेंस वेरिएबल का स्कोप किधर रहता है। देखो अभी ये जो क्लास है, इस क्लास का दो ऑब्जेक्ट बनाए, दो वेरिएबल को पास किया, एक कंस्ट्रक्टर के पास चला गया, क्योंकि कंस्ट्रक्टर इज अ पैरामीटराइज कंस्ट्रक्टर, इसके वजह से ये मेथड, ये ऑब्जेक्ट को कॉल किया,
वो कंस्ट्रक्टर के पास चला गया, दिस डॉट इंस्टॉल, ये कंस्ट्रक्टर का जो 10 है वो 10 हमारे इंस्टेंस वेरिएबल के पास चला गया, बिकॉज ऑफ ए करंट ऑब्जेक्ट रेफरेंस है, और ऑब्जेक्ट वन को डिस्प्ले किया, पहले 10 प्रिंट हो गया, बाद में 20 प्रिंट हो गया, वेरी वेरी सिंपल प्रोग्राम, ठीक है। सिर्फ इंस्टेंस वेरिएबल, सभी जगह स्कोप रहता है, मेथड के अंदर भी रहता है, अनदर मेथड के अंदर भी रहता है, ये है हमारा सिंपली इंस्टेंस मेथड, इंस्टेंस वेरिएबल। और क्यों इंस्टेंस बोलते हो, क्योंकि क्लास क्रिएट होने के बाद इमीडिएट उसको डिक्लेयर किया जाता है, इसकी वजह से इसको हम बोलते हैं इंस्टेंस वेरिएबल। इसका हर एक ऑब्जेक्ट का, अभी देखो हर एक ऑब्जेक्ट का ओन कॉपी होता है, मतलब ये ऑब्जेक्ट वन का सेपरेट कॉपी होगा, ऑब्जेक्ट टू का सेपरेट कॉपी होगा, इसके अंदर ये इंस्टेंस वेरिएबल होगा, इसके अंदर ये इंस्टेंस वेरिएबल होगा, अभी क्लियर? हाँ चलो फटाफट, अभी मैं सबको अभी ये स्टॉप करती हूँ, चलो असाइनमेंट लिखो, सभी सब लिखो, मैं असाइनमेंट बोलती हूँ, वो असाइनमेंट आपको करना है, अगर नहीं करना है तो मैं पनिशमेंट करूँगी सभी क्लास के, क्लास में सबको। हाँ चलो अभी लिखो असाइनमेंट नंबर वन, जो मैंने सिनेरियो दिया वो रिपीट करने का जरूरत है क्या? क्या बोले? वो दिया था देखो मैंने सिचुएशन की, ऐसा कोड क्रिएट करो, नहीं नहीं मैम, वो लिख रखा है, लिख रखा है। हाँ तो लिखा है, तो वो एक क्वेश्चन होगा असाइनमेंट नंबर फन फर्स्ट में। सेकंड, प्रिमिटिव डेटा टाइप के ऊपर, प्रिमिटिव डेटा टाइप थ्रू रैपर क्लास, और थ्रू प्रिमिटिव नॉर्मल प्रिमिटिव डेटा टाइप थ्रू, दो दो क्लास, दो प्रोग्राम लिखने हैं आपको, विथ साइजेस और विदाउट साइजेस, विथ रैपर और विदाउट रैपर। क्वेश्चन क्लियर? कोई डाउट है तो अभी पूछो, बाद में पता नहीं मैं आपके लिए अवेलेबल होंगी, आपका कॉल रिसीव करूंगी, आपका मैसेज को रिप्लाई करूंगी, अभी पूछो कोई डाउट है सेकंड क्वेश्चन में। नो मैम, हाँ ओके, विदाउट रैपर विथ रैपर मैंने आपको दोनों तरीके से दिखाया है अभी कैसे क्या करना है, ठीक है। क्वेश्चन नंबर थर्ड, क्वेश्चन नंबर थर्ड, इंस्टेंस वेरिएबल डिक्लेयर करना है और दो चार मेथड बनाने एक ही प्रोग्राम के अंदर, और उसका यूज करके आपको दिखाना है इंस्टेंस वेरिएबल को, एक इंस्टेंस वेरिएबल बनाओ और दो तीन मेथड के अंदर उसको एक्सेस करके दिखाओ, इधर एक्सेस हो रहा है, उधर एक्सेस हो रहा है, इधर नहीं हो रहा है, नहीं हो रहा है, ऐसा आपको सिचुएशन क्रिएट करना है। समझ में आया क्वेश्चन? नहीं समझ में आया? आया मैम पर सर हाँ, इंस्टेंस वेरिएबल डिक्लेयर करना है आपको वेरिएबल को, और उस वेरिएबल जैसे कि बगा देखो मैं आपको क्लियर करती हूँ, इसके अंदर डिस्प्ले के अंदर उसको एक्सेस किया है कि नहीं, तो मुझे और दो चार मेथड बनाना है और इसी इंस्टेंस वेरिएबल को एक्सेस करके दिखाना है ऑब्जेक्ट थ्रू। ठीक है। हाँ इसके अंदर कंस्ट्रक्टर भी होगा, तो कंस्ट्रक्टर का कंसेप्ट हमने नहीं लिया है, लेकिन आप अभी ऐसे ही क्रिएट करो, मुझे पता है कोई मन से नहीं करने वाला, चैट जीपीटी से लेने वाला है, लेकिन चैट जीपीटी से भी क्या लेना है ये आपको समझना है। अभी समझ में आया? जैसे डिस्प्ले है ना, तो और दो मेथड क्रिएट करके इंस्टेंस वेरिएबल को एक्सेस करके आपको दिखाना है मुझे, क्लियर? क्वेश्चन नंबर नहीं थर्ड। हाँ क्वेश्चन नंबर फोर, इम्प्लिसिट और एक्सप्लिसिट पैकेजिंग का, जो हम इम्पोर्टिंग करते हैं इम्प्लिसिटली और एक्सप्लिसिटली, इसका एक एक एग्जांपल आपको लिखना है, इम्प्लिसिटली इम्पोर्टेड एंड एक्सप्लिसिटली इम्पोर्टेड, इसका एक स्क्रीनशॉट ले लो, ये दोनों पे ऊपर प्रोग्राम लिखना है आपको। हो गया? हाँ हाँ, और दो क्वेश्चन वो ओरली में पूछूंगी आपको, ओरली जो ओवरऑल आज के क्लास में हुआ है वो किसी को भी पूछा जाएगा, जैसे कि फ्यूचर क्या क्या है, फ्यूचर के अंदर क्या है, उसके बाद पब्लिक स्टैटिक वॉइड मेन क्या होता है, जेवीएम का स्ट्रक्चर कैसा वर्क करता है, तो ये सारा जितना हुआ है अभी तक, जावा का हिस्ट्री बताओ, ये ओरली क्वेश्चन पूछूंगी, तो इसकी प्रैक्टिस करके आना है आपको, ठीक है। तो ज्यादा कुछ असाइनमेंट नहीं दिए आपके पास, पूरा 1 वीक का टाइम है, कल हमारा क्लास नहीं होगा, मैं लीव पे हूँ, ठीक है। तो डायरेक्टली आप, हमारा क्लास कब होगा? नेक्स्ट सैटरडे को, टाइम बताऊंगी मैं, मॉर्निंग को अपडेट करूंगी टाइम को, ठीक है। और नेक्स्ट सैटरडे को ऐसा ही 2 या 3 आवर्स का हमारा लेक्चर होगा, और नेक्स्ट सैटरडे को होगा, संडे को भी होगा, ठीक है। हाँ ओके मैम, चालेल। सगळ्यांना समजलं आज काय शिकवलं ते मी, सगळ्यांनी क्विक हो मैम। रिस्पॉन्स करा मला, कोणाला हो काही डाउट मैम, एक क्वेश्चन होता। बोल ना।
तर जे आपलं एसटीएस आहे ना ते सेटिंग मधून ओपन करावं लागते, म्हणजे जी फाईल आपण एक्सट्रॅक्ट केली होती तिथून। हाँ, त्याचा तरीका कसा आहे बघ, मी तुला दाखवते. माझी स्क्रीन दिसतीये, नाही तू दिसत पहिल्या लेक्चरला नव्हता का? होतो ना। हे बघ, आता मी ह्याला क्लोज करते, ह्या एसटीएसला सेव्ह नाही करते नाही मी. मॅम, त्याचं असं तो असं म्हणतोय की डायरेक्ट मला ऍप्लिकेशन मेन्यू मधून ओपन नाही करता यायचं का एसटीएस। हाँ, ये कोणत्या ऍप्लिकेशन मेनू मधून? सॉरी मी आय एम कन्फ्यूज. तुझी स्क्रीन शेअर आप कर बघा, शेअर कर मॅम मला डायरेक्ट सांग. उबंटूचं हे नाही का एस आपलं 9 डॉट वालं, हाँ, म्हणजे तू असंच तिथून करते ना? डायरेक्ट। नाही, एक मिनिट थांब, त्याचा पहिला मला क्वेश्चन समजून घेऊ दे. प्रणव, प्रणव हाँ तू मला सांग, आता तू डाउनलोड्स मध्ये तुझं कुठेतरी एसटीएस असेल हाँ बरोबर? हाँ, हाँ तिथून जाऊन तू एसटीएस मध्ये जातो. हाँ हाँ, इथून ओपन करतो ना त्याला तू? हाँ सेम। हाँ, मग तुला काय काय तुझं म्हणण्याचं पद्धत काय आहे की हे डायरेक्ट तू ह्याला तू हाँ ह्याला घेतो ऍप्लिकेशन नाही ओपन करू शकत, बाकी तुझं ऍप्लिकेशन सेट बघ. साईटला येतं। हाँ, तू करू शकतो शायद, पण मी ट्राय नाही केलं रे कधी. मी ट्राय करून मग मी तुला रिस्पॉन्स करते. मी पण असंच ओपन करते. आता आम्ही योगिता मॅडम आहेत, आम्ही पण सगळे असंच करतो. इथे जातो, इम्पोर्ट करतो, वर्कस्पेस देतो, त्यांचं सिलेक्ट करतो, आतमध्ये इम्पोर्ट करतो, मात्र बाहेरून नाही, आतमध्ये इम्पोर्ट करतो आणि मग फाईल ओपन करतो. तर तसं पण करू शकतो का? मी तुला सांगते त्याचं, ठीक आहे? शक्यतो विंडोज वरती खूप साऱ्या फॅसिलिटी असतात, उबंटू वरती कमी असतात, कारण की ओपन सोर्स आहे, पण अत्यंत सिक्युअर ऑपरेटिंग सिस्टम आहे आणि सगळ्यांनी तीच वापरायची. शक्यतो विंडोजला नका जास्त हे देऊ प्रेफरन्स. ठीक आहे, चला मग थांबायचं. आता 3 तास बोलून बोलून माझा घसा आता लागला दुखायला, कोरड पडली आता घशाला बार माझ्या. हा, तुम्हाला मॅम समजलं आधी का? हा बोल. गिटहबला आम्ही कसं अपलोड करू, म्हणजे गिटहबला अपलोड कसं करायचं ना, थोडंसं तुम्ही किशोर सरांशी हे करा. मी पण सांगू शकते, पण माझ्याकडे वेळ आहे भाऊ, मला थोडा टाईम नाही भेटत. तुम्ही किशोर सरांशी कॉन्टॅक्ट करा. किशोर सर तुम्हाला एकदम सोपं आहे, 5-6 कमांड आहे फक्त. पण ते नाही किशोर तर सर तुम केलेलं आहे आम्ही, पण इथं डिफॉल्ट पॅकेज वेगळं येतं ना जावा मध्ये, त्याच्यामुळे म्हणजे, मॅम तो असं विचार आलाय की मॅम डायरेक्टरी कोणत्या डायरेक्टरीत माझ्या फाईल सेव्ह होतात। हाँ अच्छा, ओके ठीक आहे. मी तुला हे बघ, आता आपलं आता मी गिटहबचं माझं जरा थोडं रिस्ट्रिक्शन आहे, त्यामुळे मी दाखवत नाही. पण काय नाही, तू नाही का काय करायचं सगळं. आता सपोज फॉर एक्झाम्पल, आता माझा इथं प्रोग्राम आहे, ठीक आहे? आता हा माझा डेस्कटॉपवरती प्रोग्राम आहे. याचे 2 तरीके, एक तर तू कमिट करून कर टर्मिनलनी, किंवा त्याला डायरेक्ट ओढ आणि त्या ह्याच्यामध्ये जाऊन टाक तू. तिथे हाँ तू ड्रॅग एक एंड ड्रॉप, हाँ ड्रॅग अँड ड्रॉप कर, तू एक तिथे एक रेपो बनव. रेपो बनवल्यानंतर 100 फाईलच्या वरती जात नाही पण, हा पण आपल्या काय 100 फाईल नाही आहेत, आपल्या कमीच असतात. काय करायचं, त्या फोल्डरला काय करायचं, डायरेक्ट असं बघ असा खेचायचा आणि तिथे ड्रॉप करायचा. त्या इथं तो जातो सगळा, सगळ्याच्या सगळा जातो. हा एक तरीका झाला. किंवा मग तुला काय करायचं, क्लोन करावं लागेल. तुला काय करावं लागेल, क्लोन करावं लागेल टर्मिनलवरती. गिट क्लोन नावाची कमांड आहे. क्लोन केलं का तो एक फोल्डर तयार होईल. त्या फोल्डरमध्ये जो तुला फोल्डर टाकायचा आहे, त्या फोल्डरमध्ये तुला फाईल मॅनेजरमध्ये जाऊन तिथं तो फोल्डर टाकावं लागेल. आणि मग गिट ॲड म्हणायचं, पहिलं कमिट म्हणायचं, मग ॲड म्हणायचं आणि मग पुश म्हणायचं. झालं, एवढं सोपं आहे. 4-5 कमांडचं आहे, सिम्पल आहे. पण तरी पण तुला काही डाऊट आला तर मला पण विचार, काही प्रॉब्लेम नाही. आणि किशोर सरांना पण विचार, ठीक आहे? योगिता मॅडम मॅम आहे तिथं, हे बघ त्यांची ओळख करून देते, त्यांना पण विचारू शकतो तू. योगिता से हाय. योगिता मॅडम गेल्या वाटतं. हां नाही, मीटिंग आहे ना आमची आता 7 ची, ठीक त्यामुळे आहे ते त्या स्क्रम मास्टर आहे त्या गेल्या. ठीक आहे, तर आलं का लक्षामध्ये? हे प्रणव, तुला काही मॅम। डाऊट आला तर मला विचार, किंवा किशोर सर मी जर समजा नाही तुझं काही रिसीव्ह केलं, रिस्पॉन्स केला, तर किशोर सरांना विचार. थोडीशी बुधवारपर्यंत मी थोडी बिझी आहे, ठीक आहे बुधवारनंतर मी चालेल तुला मॅम। सांगेन हो तुला. हो असं म्हटलं लक्षात आलं सगळ्यांच्या हो सबके. आले मोनिका आप थोडा क्लेरिफिकेशन दे दो, आपको कुछ डाउट आज के मेरे टॉपिक कुछ कुछ डाउट है, मैं में? पूछो ना. पूछ सकती हूँ आपको, क्योंकि कुछ चीजें मुझे समझ में नहीं आ जो हाँ, आपने। आप ओके मुझे देखो, आप मेरे साथ कनेक्ट हो जाओगे तो सेपरेटली भी पूछ सकती हो. अगर आपको जो टॉपिक नहीं क्लियर ना, तो मैं आपको सेपरेटली पढ़ाऊंगी, ठीक है? बीच में मुझे थोड़ा ये नहीं आया, समझ में हाँ, नहीं लेकिन आया। ये जो टॉपिक मैं बता रही हूँ ना, ये इम्पोर्टेंट है, ये बहुत ही बेसिक है. ये अगर समझ में आता है ना, तो आगे आगे आपको बड़े बड़े प्रोग्राम करने हैं हमको, ठीक है? अभी चलो करते हैं हम स्टॉप. ओके मैम थैंक यू। ओके चलो, बाय. बाय बाय। हाँ थैंक यू मैम, बाय। थैंक यू, बाय.